नमस्कार। आज आपला 21वा भाग आहे सुसंवादचा आणि शहीद आजम भगत सिंह यांच्यावरती आपण आज बोलणार आहोत। 15 जून 1929 साली भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंगामध्ये उपोषण जाहीर केलं होतं आणि जवळजवळ ते 116 दिवस चालू होतं आणि त्याच्यातून त्यांनी ब्रिटिशांना कसं हलवलं, त्यांना एक फियर्स इंटेलेक्च्युअल भगतसिंगांना कसं म्हटलं जात होतं हे सगळं आज आपण पाहणार आहोत थोडक्यामध्ये। आजचे हे व्याख्यान आपण माझे मित्र एक आदर्श व्यक्ती इतिहासकार श्री जयसिंगराव पवार यांना अर्पण करणार आहोत। आज ते 80-81 वर्षाचे आहेत। गेली 50 वर्ष त्यांनी अविरतपणे इतिहासाचा संशोधक म्हणून अभ्यास करून आणि शांत आणि संयतपणे एक सुंदर भूमिका ते निभावत आहेत। शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्याबद्दलचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती असतो। ज्या पद्धतीनं इतिहासकार बेंद्रे यांनी 40 वर्ष अभ्यास करून शंभूराजेंच्यावरती असणारे आक्षेप, त्यांच्यावरती त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर केले होते, त्याच पद्धतीनं 50 वर्ष अभ्यास करून शंभूराजेंच्या नंतर शिवपुत्र राजाराम आणि त्यांची पत्नी शिवाजी महाराजांची सून ताराराणी यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कसे पराक्रम केले होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी राजकारभार केला, औरंगजेबाशी टक्कर दिली, याच्यावरती अतिशय संयतपणे ग्रंथ लिहिलेले आहेत, लिखाण केलेलं आहे। आणि बखरकरांनी जे काही सावळे गोंधळ घातले होते तर ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला आहे आणि त्यांना हे व्याख्यान अर्पण करताना येत्या 23 तारखेला त्यांचं मोगल मर्दिनी महाराणी ताराराणी हा ग्रंथ पुण्यामध्ये पब्लिश होत आहे। त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया। आपल्या सुसंवाद परिवारातर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो, शतायुष्य लाभो आणि अशा बऱ्याच इतिहासातल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची त्यांना संधी मिळावी ही ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया आणि भगतसिंगांना आपण सुरुवात करूया। भगतसिंगांचं आयुष्य फक्त 23 वर्ष 5 महिने 23 दिवस एवढं छोटंसं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला कसा हादरा दिला होता हे आपण आज बघणार आहोत। तर त्यावेळेला भारताचा गुप्तहेर खात्याचा जो प्रमुख आहे संचालक म्हणतो सर होरॅस विल्यमसन यांनी भगतसिंगाबद्दल त्यांच्या ग्रंथामध्ये काय लिहिलं ते आपण पहिल्यांदा बघू, म्हणजे भगतसिंगाबद्दल आपण काय बघणार आहोत हे आपल्या लक्षात येईल। भगतसिंहाने कोणतीच चूक केली नाही, आरोपीचा पिंजरा हे त्यांनी एक राजकीय व्यासपीठ बनवले आणि ग्रामीण भारत त्यांच्या वीरत्वाने थरारून उठला। त्यांचा फोटो प्रत्येक शहरात आणि गावात विकला जाऊ लागला आणि काही काळ त्यांची लोकप्रियता गांधींशी चढाओढ करत होती। काँग्रेस पक्षाचे जे एक इतिहासकार आहेत पट्टाभी सीतारामय्या मध्ये त्यांनी औरंगजेब आणि काशीतील मशिदीच्या संदर्भात पट्टाभी सीतारामय्यांनी काही लिखाण केलं होतं त्याच्यावरून गदारोळ मागच्या 2 आठवड्यामध्ये उठला होता। तर ते इतिहासकार पट्टाभी सीतारामय्यांनी म्हटलेलं आहे, संपूर्ण देशात भगतसिंहाची लोकप्रियता महात्मा गांधींपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही, कुठे कुठे ती जास्तच असू शकते। पण एवढं सगळं एका छोट्या आयुष्यामध्ये भगतसिंगांनी कसं मिळवलं, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कारणी कसं लावायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला सांगतो की त्यांनी ज्या वेळेला जेलमध्ये काही वर्ष घालवली आणि त्या जेलमध्ये ज्या वेळेला त्यांनी जेल अधिकाऱ्याकडून ग्रंथ मिळावेत आणि नोटबुक मिळावी आणि नोटबुक आणि ग्रंथ मिळाल्यानंतर जवळजवळ 300 ग्रंथ त्यांनी
त्या काळामध्ये वाचलेले आहेत आणि त्याच्यातले काही ग्रंथ मी तुम्हाला फक्त त्यांची नावं वाचून दाखवतो. मी गेली 40-50 वर्ष ग्रंथ वाचतोय, परंतु याच्यातले कितीतरी कमी टक्क्यांमध्ये माझ्याकडून त्या ग्रंथांचं वाचन झालेलं आहे. जवळजवळ 107 लेखकांचे ग्रंथ त्यांनी त्यावेळेला वाचले होते. आणि पहिलंच आहे वर्ल्ड हिस्ट्री ऑफ वर्कर्स, अल्फ्रेड बार्टन. दुसरं आहे रिवॉल्ट ऑफ द मॉडर्न यूथ, बेंजामिन इव्हन्स. त्याच्यानंतर बर्नार्ड शॉ, जॉर्ज बर्नार्ड शॉ, त्यांचे 2-3 आहेत. जॉन बुल सदर आयलंड, मॅन अँड सुपरमॅन. त्याच्यानंतर प्रिफेस टू इंग्लंड प्रिझन. नंतर बर्ट्रांड रसेल, ज्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे, त्यांचं हॅज रिलिजन मेड युजफुल कॉन्ट्रीब्युशन्स टू सिव्हिलायझेशन अँड एक्झामिनेशन अँड क्रिटिसिझम. त्याच्यानंतर त्यांचं दुसरं आहे प्रपोज रोड्स टू फ्रीडम, सोशालिझम, अनार्किझम अँड सिंडिकॅलिझम. चार्ल्स डिकर म्हणून नाव मोठं आहे. द पिकविक पेपर्स त्यांचा ग्रंथ आहे. एव्हलिन ब्राईज यांचं द इंग्लिश प्रिझन सिस्टीम. फियोदोर दोस्तेवस्की रशियातले एक महान लेखक आहेत, त्यांचं क्राईम अँड पनिशमेंट, द हाऊस ऑफ डेट्स. त्याच्यानंतर फ्रेडरिक एंजल्स, मार्क्स एंजल्स जे सहकारी होते, द ओरिजिन ऑफ द फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड स्टेट. त्याच्यानंतर त्यांचं दुसरं सोशालिझम, युटोपियझम, सायंटिफिक युटोपियन अँड सायंटिफिक, सोशालिझमवरती त्यांनी हे केलेलं. त्याच्यानंतर दुसरे IP युएचसेव म्हणून एक रशियन लेखक आहे, त्यांनी रशियन बेस्टाईल म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे. आयर्न हिल म्हणून जॅक लंडनचा ग्रंथ आहे. जेन रुसो फिलॉसॉफर, त्यांचे 2 ग्रंथ आहेत, एमिली द आयडियल एम्पायर्स अँड रिपब्लिक्स, हे 2. जॉन लुबॉक म्हणून आहे त्यांचं द प्रेशर ऑफ लाईफ, द प्लेजर्स ऑफ लाईफ, सॉरी. जॉन सेल्बनचा ज्युरिसप्रुडन्स, आम्हा वकिलांना हा ग्रंथ वाचावाच लागतो. कार्ल मार्क्स अँड फ्रेडरिक एंजल्समध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो. लाला लजपत राय, रिफ्लेक्शन्स ऑन द पॉलिटिकल सिच्युएशन्स इंडिया, दुसरं अनहॅपी इंडिया. त्याच्यानंतर ट्रॉटस्की लिओन, ट्रॉटस्की यांचं वेअर इज ब्रिटन गोईंग, सॉरी येस येस हां वेअर इज ब्रिटन गोईंग. त्याच्यानंतर त्यांचं दुसरं आहे लेसन्स ऑफ ऑक्टोबर 1917. त्याच्यानंतर मायकेल ओडवायर, ज्यावेळेला जालियनवाला हत्याकांड झालं तर त्यावेळेला पंजाबचे गव्हर्नर हे होते मायकेल ओडवायर, त्यांचं इंडियन ॲज आय न्यू इट. मॉरिस इल्क्विटचं मार्क्स टू लेनिन, ऑलिव्हर गोल्डस्मिथचं द विकार ऑफ वेकफील्ड गाजलेलं आहे. उमर खय्यामचं रुबायात, म्हणजे खय्याम आणि इतर जे काही शेरो शायरी करणारे त्याच्यातून लिखाण करणाऱ्यांचा भरपूर अभ्यास भगतसिंगांनी केला होता. त्याच्यानंतर ओटो रुकोलचं कार्ल मार्क्स हिज लाईफ अँड वर्क्स, म्हणजे बायोग्राफी आहे त्यांची. परत रामानंद चटर्जींचं टुवर्ड्स होमरूल, म्हणजे त्यावेळचे सगळे रिव्ह्यूज वगैरे त्याच्यावरचे. रेने मिलर्स द माइंड अँड फेस ऑफ बोल्शेविझम. स्कॉट नेअरिंगचं पॉवर्टीज अँड रिचेस, अ स्टडी ऑफ इंडस्ट्रीयल रेजिम्स. द डिके ऑफ कॅपिटल सिव्हिलायझेशन सिडने वेबचं आहे. सायमन कमिशन, ज्याच्यावरून सगळा गदारोळ झालेला आहे. थॉमस पेन, द राईट्स ऑफ मॅन. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुलेंनी ज्यांना अर्पण केलेला होता, थॉमस पेन. युप्टॉन सिंक्लेअर यांची ब्रास चेक, द क्राय फॉर जस्टिस, ऑइल, द प्रॉफिट्स ऑफ रिलिजियन, हे 3-4 ग्रंथ आहेत. व्हॅलेंटाईन चिरोल यांचं इंडिया ओल्ड अँड न्यू, इंडियन अनरेस्ट. सावरकरांचं हिंदू पदपातशाही. व्लादिमीर यांचं मार्क्सिझम वर्सेस सोशालिझम. लेनिन यांचं द प्रोलेटरियन रिव्हॉल्युशन अँड केंचस्कीज द रिनेगेट्स. व्हीएम थायरचं फ्रॉम लॉ कॅबिन इन व्हाईट हाऊस. आणि अशा अगदी अननोन सोर्स होता. 24 जुलै 1930 त्यांनी ज्यावेळेला त्यांच्या मित्राला जयदेवला पत्र लिहिलंय, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मला काही ग्रंथ पाठवा. आणि त्याची नावं आहेत मिलिटरियालिझम, व्हाय मेन फाईट्स, सोव्हिएट्स ऍट वर, कोलॅप्स ऑफ सेंकंड इंटरनॅशनल, लेफ्ट विंग कम्युनिझम, म्युच्युअल एड, फील्ड्स, फॅक्टरीज अँड वर्कशॉप्स, सिव्हिल वॉर इन फ्रान्स, मार्क्स अमराक्सा ग्रंथ आहे, लँड रिव्हॉल्युशन इन रशिया, आणि आणखीन एक स्पाय सिंक्लेअर यांचं. म्हणजे हे ग्रंथ यांची नावंसुद्धा आपण ऐकलेली नसतात,
असे ग्रंथ त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी हे वाचलं त्यावेळेला त्यांचं वय किती होतं, तर 17 वर्षाचं, 18 वर्षाचं, 19 वर्षाचं, 20 वर्षाचं, 21-22 म्हणून आपण फार. आणि त्याच्यामध्ये त्यांचा लाईफस्पॅन जर आपण बघितला तर त्यांचा जन्म आहे 28 सप्टेंबर 1907 सालचा. त्यांची लाईफ स्टोरी आपण दोन मिनिटात बघणार आहोत. 9व्या वर्षी त्यांनी बघत यांनी लाहोरच्या DAV म्हणजे दयानंद अँग्लो वैदिक आर्य समाज शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि ह्या 9व्या वर्षापर्यंत त्यांनी सरदार अजित सिंग, सुखी अंबाप्रसाद यांची छोटी मोठी 50 सामाजिक राजकीय विषयावरची पुस्तकं वाचलीत. 50 पुस्तकं वयाच्या 9व्या वर्षी वाचून काढलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या 12व्या वर्षी घटना घडलेली आहे, ती 1919 जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिलला झाले. आणि हा 12 वर्षाचा मुलगा 14 तारखेला दुसऱ्या दिवशी जालियनवाला बागेत जातोय. तिथं रक्तमिश्रित माती तो स्वतःकडं बांधून ठेवतोय. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्यावेळेला हिंदू मुस्लिम झगडा लावणं हे माझ्या 10 मेच्या व्याख्यानामध्ये मी डिटेलमध्ये याच्यावरती 2.5 तास आपण बोललेलो आहोत. तर 9 एप्रिलला म्हणजेच 4-5 दिवस अगोदरच जी रामनवमी झाली होती आणि ती रामनवमी अतिशय थाटामाटात मोठ्या प्रमाणात सर्व धर्मियांनी म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा शीख किंवा इतर सगळे ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ही केली होती. आणि ती ओडवायरला आणि डायरला डाचत होती आणि त्याच्यामुळं त्यांनी या बागेमध्ये जमलेल्या लोकांना नंतर त्यांनी क्रूरपणे गोळ्या झाडलेल्या आहेत. भगतसिंग 12व्या वर्षी त्यांनी हे बघितलेलं आहे. 13व्या वर्षी त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक मुलांची संघटना बांधलेली आहे. आणि 14व्या वर्षी त्यांनी गांधींच्या आवाहनानुसार 9वीत शिकत असताना वडिलांची परवानगी घेऊन शाळा सोडून दिलेली आहे. ज्यावेळेला ते 14 वर्षाचे होते त्यावेळेला शाळा सोडली. 15 वर्षाचे असताना गांधीजींनी 1922ला 84 हत्याकांडानंतर जे पोलिसांना जिवंत जाळलं गेलं तर असहकार आंदोलन मागे घेतलं. आणि त्यावेळेला जी तरुणाई होती त्या तरुणाईला अतिशय नैराश्य आलं होतं. त्याच्यातले भगतसिंग पण होते. आणि त्याच दरम्यान त्यांनी विशेष परीक्षा दिलेल्या आहेत. लाला लजपतरायपासून सगळ्या लोकांच्या भेटीगाठी त्यांच्या चालू आहेत. 16व्या वर्षी त्यांनी FA परीक्षा उत्तीर्ण BA साठी अर्ज केलाय. आणि त्याच वेळेला क्रांतिकारकांच्या गाठीभेटी त्यांच्या सुरू झाल्यात. 16 वर्ष राणा प्रताप, भारत दुर्दशा, सम्राट चंद्रगुप्त अशा नाटकांमधून त्यांनी त्यावेळेला काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी लिखाणही सुरू केलं. 16व्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केलं. नॅशनल स्कूलचं त्यांना मुख्याध्यापक पण बनवलेलं म्हणजे शाहीपूर तालुका खेर जिल्हा अलीगड इथं त्यांना एका नॅशनल स्कूलचं मुख्याध्यापक बनवले 16व्या वर्षी. 17व्या वर्षी अकाली आंदोलनाच्या जत्त्याचं त्यांनी स्वागत केलं म्हणून त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश प्रयत्न करत होते. पण 17 वर्ष आहे त्यांचं अज्ञान आहेत म्हणून ते घाबरत होते. त्याच्यानंतर 17व्या वर्षी 1924 सालीच ज्यावेळेला लाला लजपतराय आणि मालवीय इंडिपेंडन्स काँग्रेस पक्ष वेगळा स्थापन करतात आणि प्रचार करतात तर त्यावेळेला वडील किशन सिंगाच्या बरोबर भगतसिंग हे काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी लाला लजपतराय आणि मालवीय यांच्या विरोधी त्यांनी त्यावेळेला काम सुरू केलेलं आहे. 25ला ते दिल्लीला आले. दैनिक अर्जुनमध्ये त्यांचं लिखाण सुरू झाले. आणि काकोरी जो खजिना लुटलेला आहे त्या लोकांना अटक त्याच वेळेला झालेली आहे. 19व्या वर्षी त्यांनी बाल स्टुडंट्स युनियन, लाहोर स्टुडंट्स युनियन म्हणजे नवजवान भारत सभेची त्यांनी स्थापना केली. कीर्ती किसान सभा आणि कीर्ती नियतकालिकाशी त्याचा संबंध सुरू झालेला आहे. 20 वर्षाचे असताना 1927ला त्यांना लाहोरमध्ये दसऱ्याच्या झालेल्या बॉम्बस्फोटात होऊन ब्रिटिशांनी अटक केली होती. 60,000 जामिनासाठी पैसे देऊन त्यांची त्यावेळेला मुक्तता केली. त्यावेळेला ते 20 वर्षाचे होते. दूध डेअरी दिवसा चालवायची आणि रात्री क्रांतिकारक कार्य करायची हा त्यांचा नंतरचा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. काकोरी क्रांतिकारकावर त्यांनी स्लाईड बनवून मॅजिक मॅन्टन तयार केलेला आहे. त्यांनी लोकांना स्लाईड शो दाखवलेला आहे.
नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला सायमन कमिशनची स्थापना झाली आणि डिसेंबरमध्ये काकोरी क्रांतिकारकांना फाशी झालेला आहे 1927 सांगतोय, त्यावेळेला ह्यांनी पुढच्या आखणी सुरू केलेल्या आहेत. 28 साली कामगार किसान पक्षाशी, म्हणजे ते 21 वर्षाचे आहेत, वेगवेगळ्या स्थापना झालेल्या आहेत. 8-9 सप्टेंबरला क्रांतिकारी दलाची बैठक त्यांनी दिल्लीत घेतलेली आहे. पंजाब प्रांत, बिहार, राजपूताना क्रांतिकारकांचा सहभाग करून हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आर्मी ही संस्था आहे काढलेली आहे, त्याच्यात त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सोशालिस्ट हा शब्द त्यांनी आणि चंद्रशेखर या दोघांनी आग्रह करून त्याच्यामध्ये ऍड करायला सांगितलेला आहे. आणि रणजित या टोपन नावाने भगतसिंगांनी त्यावेळेला लिखाण सुरू केलंय. आणि त्याचबरोबर हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीची ज्या वेळेला पोस्टर्स वगैरे निघाली ते अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट म्हणून भगतसिंगांचं रणजित या नावाखाली किंवा दुसऱ्या नावाखाली येत होते. ऑक्टोबरमध्ये सायमन कमिशन विरुद्ध लाहोर रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोर्चा निघालेला आहे आणि त्यात लाला लजपतराय प्रमुख होते, त्यांना स्कॉट हे अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये लाला लजपतरायांचा मृत्यू होतो. 28 डिसेंबर स्कॉटचा खून करण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद हे सगळेजण पोलीस स्टेशनच्या बाहेर वाट बघत होते. त्यांच्या लक्षात नाही आलं पण ते सँडर्स म्हणून अधिकारी होते जे स्कॉटचे ज्युनियर होते ते बाहेर पडले. पहिल्यांदा राजगुरूंनी त्यांना गोळी झाडली, अर्थात घात लावणं हा जो प्रकार असतो, एक कोणी कुठे कुठं कुठं उभं राहायचं म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या ज्या दिशेने जाणार त्या दिशेने पहिल्याच्या हल्ल्यामधून जर ती वाचली तर दुसऱ्याने कसा हल्ला करायचा, तिसऱ्याने. तुम्ही वाईल्ड लाईफ ॲनिमल प्लॅनेट आणि हे जर बघितलं असेल तर ते वाघिनींचा ग्रुप जो असतो तो कशा पद्धतीनं, सिंहिनींचा ग्रुप तो कशा पद्धतीनं हल्ला करतो किंवा वाघांचं हे कसे हल्ला करतात ते तुमच्या लक्षात आलं तर ते सावध ज्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्या दिशेला ते स्पॉट स्पॉटवरती असतात. राजगुरूंनी पहिली गोळी झाडलेली आहे, सँडर्स पडले, भगतसिंग जवळ आलेले आहेत आणि त्यांनी पॉईंट ब्लँक किंवा झिरो डिस्टन्सवरून त्यांना गोळ्या झाडून त्यांना पूर्णपणे हे केलेलं आहे. आणि नंतर ते परागंदा झालेले आहेत, कलकत्त्याला वगैरे गेले. हे 28 डिसेंबरचं झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी 8 एप्रिलला काय केलंय, औद्योगिक कलह विधेयक आणि सामाजिक सुरक्षा विधेयक हे दिल्लीमध्ये ज्या वेळेला भारतीय जनतेच्या विरोधी असणारं शेतकऱ्यांसाठीची बिलं किंवा कामगारांसाठीची बिलं अशा पद्धतीनं हे करायचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी आवाजी बॉम्ब टाकलेला. आवाजी बॉम्ब आणि खरा बॉम्ब ह्याच्यामध्ये जो फरक असतो तो आपण पुढे बघूया. तर तो आणि त्यांनी स्वतःला अटक करून घेतली आणि इथूनची त्यांनी पॉलिसी, म्हणजे त्यांना जे एकूण 8 एप्रिलला अटक केल्यानंतर 6 जूनच्या दरम्यान कोर्ट त्यांचं सुरू झालेलं आहे आणि 12-14 जूनच्या दरम्यान त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. आणि 15 जूनला लगेच त्यांनी दुसरं हत्यार उपसले उपोषणाचं, आज ज्याला 93 वर्ष पूर्ण झालेली आहेत, होत आहेत म्हणजे. आणि त्याच्यानंतर काय होतं, भगतसिंगांचे 2-3 साथीदार जे होते ते होस्टाईल होतात किंवा फितूर होतात आणि त्याच्यामुळं जुलैमध्ये त्यांना सँडर्सच्या खुणामध्ये, कारण त्याच्याबद्दल लीड मिळत नव्हती, पाठीमागं आपण 27 मेचं नेहरूंच्या वर्ष व्याख्यानामध्ये याच्यावर चर्चा केलेली आहे की लीड मिळत नव्हती, पण हे फितूर झाल्यामुळं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची नावं तिथं सरफेसवरती आली आणि मग त्यांना त्याच्यासाठी अटक केलं जातं आणि नंतर त्यांना फाशीची शिक्षा होणं आणि नंतर हे होणं हे आपल्याला माहिती आहे. न्यायालयामध्ये त्यांनी आत्मकथा, द डोअर टू डेथ म्हणजे मृत्यूचं द्वार, द आयडियल ऑफ सोशलिझम समाजवादाचे आदर्श आणि स्वाधीनता संग्राम में पंजाब का पहिला उभार हे ग्रंथ लिहिलेले आहेत, अर्थात हे नंतर हरवले किंवा हे झालं. आणि 23 मार्च 1931 त्यांना फाशी दिल्या गेलेल्या आहे. एकूण त्यांचं आयुष्य मी म्हटलं मगाशी म्हटलं 23 वर्ष 5 महिने 23 दिवस म्हणजे 8,575 दिवसांचं फक्त आयुष्य आहे. त्याच्यातली एक 8 वर्ष जर आपण पकडली तर 2,920 दिवस सुमारे 4-5 दिवस इकडे तिकडे आपण पकडूया, 2,920 दिवस म्हणजे 8 वर्ष त्यांची ऍक्टिव्ह आहेत. 15-16 वर्षापासून जे आपण म्हणतो ना ऍक्टिव्ह लाईफ त्यांचं झालं, म्हणजे 15 वर्ष किंवा 21व्या वर्ष सुद्धा जे लोकांना जमत नाही ते त्यांनी किती लहानपणी केलेलं आहे, 50व्या वर्षी जे लोकांना जमत नाही. आणि एकूण त्यांचा जेलमध्ये गेलेला कार्यकाळ आहे तो 751 दिवसांचा आहे. त्यातला पहिला जो आहे 36 दिवसांचा,
एकोणतीस मे 27 ते 4 जुलै 27, आणि मी म्हटलं ना की 50,000-60,000 रुपये भरून त्यावेळेला त्यांना जामिनावरती मुक्त केलं होतं 36 दिवसांचा, आणि 8 एप्रिल 29 ते 23 मार्च 31, म्हणजे 31 मार्चला त्यांना फाशी दिलं जातं आणि त्यांचा कार्यकाळ संपतो, तो 715 दिवसांचा आहे. आणि या 715 दिवसामध्ये त्यांनी 116 दिवसांचं उपोषण केलेलं आहे, हे 4-5 ग्रंथ वाचले, लिखाण केलेलं आहे, जवळजवळ 300 आसपास ग्रंथ वाचलेले आहेत, परत पत्र कोर्ट कचेऱ्या म्हणजे कोर्टाचे जे दिवस असतात, कोर्टात जाणं, येणारे व्हिजिटर्सना भेटणं किंवा कोर्टात दिवसभर बसून राहणं आणि वाचन करत नोंदी करणं आणि एक त्या नोंदींचा एक मोठा ग्रंथही होणं. आणि मी आपल्याला मागच्या वेळेला दाखवलेलं आहे की त्यांच्या नोटबुकवरती हा एवढा मोठा ग्रंथ झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एवढं झंझावाती आयुष्य एक लहान वयाचा मुलगा कसा काही करू शकतो. आणि त्यांना ऍक्च्युली शहीद ए आझम जे म्हटलं जात होतं ते का म्हटलं जात होतं, त्यांना एक फिअर्स इंटेलेक्च्युअल का म्हटलं जात होतं, तो आता आपण आता विचार करणार आहोत. पहिल्यांदा त्यांनी आंतरराष्ट्रीय विचार कशा पद्धतीनं केलेला आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा बलवंत सिंग नावाने त्यांनी 18व्या वर्षी विश्वप्रेम याच्यावरती एक ग्रंथ लेख लिहिलेला आहे आणि तो 15 नोव्हेंबर 1924 व 22 नोव्हेंबर 1924 हा मतवालामध्ये प्रकाशित झालेला आहे. त्यावेळेला त्यांचं वय 18 वर्षाचं होतं. आता मी त्यांच्या लिखाणातला काही भाग आपल्याला वाचून दाखवेन. एक 18 वर्षाचा मुलगा काय लिहू शकतो. त्यांनी वसुधैव कुटुंबकमवरती म्हटलेलं आहे की विश्वबंधुता याचा अर्थ मी जगामध्ये समानता साम्यवाद याशिवाय दुसरे काही मानत नाही. आता पहिल्यांदा हे वसुधैव कुटुंबकम हा जो मंत्र आहे, हा जो श्लोक आहे, तो आपल्या महाउपनिषदात 108 उपनिषद जी आपण म्हणतो त्याच्यातलं महाउपनिषद जे आहे त्याच्यातल्या 6व्या अध्यायातलं 71-72 श्लोकांमध्ये हे आहे. अयम बंधू रयम नेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. म्हणजे अर्थ त्यांनी असं केलंय की हा माझा मित्र आहे तो नाही किंवा तो दुसरा आहे, म्हणजे माझे आणि तुझं, आम्ही आणि दुसरे, हा जो प्रकार आता सुरू आहे तर हा माझा मित्र आहे तो माझा नाही, असे निकृष्ट विचार क्षुद्र मनुष्याचेच असतात. उदात्त उदार विचार करणाऱ्यांसाठी हे विश्वची माझे घर असते. म्हणजे भारतीय संस्कृती काय सांगते, हा माझा, हा तुमचा, हे आमचे, ते तुमचे, असा अपपर भाव हे क्षुद्र मनोवृत्तीचे लोक करतात. उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. तर ह्या वसुधैव कुटुंबकम ह्या शब्दाशी भगत सिंग एका 18 वर्षाचा मुलगा काय बोलतोय, काय विचार करतोय, हे आता आपण समजून घ्यायचो. किती उच्च विचार आहे हा. पुढे ते बोलतायत, सगळे आपले असावेत, परका कुणी असू दे, किती सुखद असेल तो काळ जेव्हा जगामधून परकेपणा संपून गेलेला असेल, ज्या दिवशी हे तत्व संपूर्ण जगामध्ये व्यवहारिक रूपामध्ये परिणत झालेले असेल त्या दिवशी जग उन्नतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले असे म्हणता येईल. ज्या दिवशी प्रत्येक मनुष्य भावना रद्गत करेल त्या दिवशी जग कसे असेल जरा कल्पना करा. तेव्हा जगात इतके बळ असेल की शांतीशांती आरोळीने देखील शांततेचा भंग होणार नाही. भूक लागल्यावर भाकरीसाठी कोणाला ओरडावे लागणार नाही. व्यापार त्यावेळी सर्वोच्च बिंदूला पोहोचलेला असेल पण फ्रान्स जर्मनीमध्ये व्यापाराच्या नावावर घनघोर युद्ध होणार नाहीत. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्स वर्सायचा तह झाल्यामुळे जर्मनी आणि फ्रान्सचं शत्रुत्व त्यावेळेला चालू होतं. अमेरिका आणि जपान दोघी असतील त्यांच्यामध्ये पौर्वत्य पाश्चिमात्य असा भेद नसेल. जपान आणि अमेरिकेचं आतून वितष्ट सुरू झालं होतं हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्यामध्ये पौरात्य पाश्चिमात्य असा भेद नसेल, काळे गोरे तेव्हाही असतील पण अमेरिकन तिथल्या मूळ रहिवासी काळ्यांना जिवंतपणे जाळू शकणार नाही. 1962-63 काळे गोरेंच्या भेदामध्ये जॉन एफ केनेडी सारखा एक राष्ट्रीयवादी विचार करणाऱ्या अमेरिकन प्रेसिडेंटचा सुद्धा त्यावेळेला खून झालेला आहे. त्याच्या अगोदर 40-30 वर्ष भगत सिंग हे लिहित आहेत. शांतता असेल पण दंडविधानाची पिनल कोडची आवश्यकता नसेल. इंग्रजही असतील आणि भारतीय देखील असतील, त्यांच्या शासकाची आणि गुलामाची भावना नसेल. त्या दिवशी महात्मा टॉलस्टॉयच्या
रेजिस्ट नॉट द इव्हिल, वाईटाचा प्रतिकार करू नका, तत्वाचा उच्चरवात घोष नसतानाही जगामध्ये वाईटपणा नजरेलाही पडणार नाही, त्यावेळी असेल पूर्ण स्वातंत्र्य, कसा असेल तो काळ जरा कल्पना करा. दिस इज युटोपियन, ज्याला आपण म्हणतो की अतिशय आदर्श कल्पना आहे, पण ही विश्वबंधुत्वाचा जोरदार जयघोष जे करतात त्यांना खरोखरीच तो आणायचा आहे का? हो म्हटल्याने भागणार नाही हा काही काँग्रेसचा प्रस्ताव नाही. प्रश्न गांभीर्याने, इथं काँग्रेसला त्यांनी कोपरखळी 18 वर्षे मारलेली आहे, जिथं त्यांचे आजोबा वडील चुलते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते. प्रश्न गांभीर्याने विचार करण्यासारखा, यासाठी लोक बलिदान द्यायला तयार आहेत का? या कल्पित भविष्यासाठी आम्हाला वर्तमानाची भय किंमत द्यायला हवी. या कल्पित शांततेसाठी आपल्याला प्रचंड अशांतता पसरायला हवी. हे बघा, इथं ट्विस्ट आहे. त्या हवेतल्या इमल्यासाठी आपल्याला आपले सर्वस्व द्यावं लागेल. शांततापूर्ण राज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला घोर अराजक पसरायला पाहिजे. त्या अत्याचारविहीन जगाला आपल्याकडे ओढण्यासाठी अत्याचार करावे लागतील. त्या सुखी जीवनासाठी नव्हे, त्यासाठी केवळ कामना करण्यासाठीही मृत्यूला कवटाळा लागेल. आहेत लोक यासाठी तयार? वसुदेव कुटुंबकम ही ढाल तर तुम्ही करत नाही ना त्याच्या मागे लपण्यासाठी. मग पतितांना, शेतकऱ्यांना, दुर्बलांना स्वातंत्र्य द्यायचं असेल, भुकेल्यांना भाकर, बेघरांना घर, नास्तिकांना विश्वास, अंधविश्वासांना स्वतंत्र विचार द्यावे लागतील, लोक एवढे काम करतील, हे विश्वबंधूचे नारे देणाऱ्यांनो तुम्ही यासाठी तयार आहात का? नसाल तर आजपासून हे ढोंग तुम्ही सोडून द्या. ते म्हणतात की क्रांतीनंतर प्रचंड अराजक पसरेल किंवा भयंकर रक्तपात होईल, अगदी अशांतता माजेल. या भयापोटी तुम्ही जर या मार्गाने येणार नसाल तरी त्याचा अर्थ तुम्ही भित्रे आहात, भ्याड आहात, पळपुटे आहात. मग हे अवडंबर सोडून द्या. म्हणजे जर तुम्हाला युटोपियन गोष्टी आणायच्या असल्या तर ज्यांच्या हातात साम्राज्य आहे, ज्यांच्या हातात भांडवल आहे, जे दुसऱ्याला पिळतात, त्यांना संपवल्याशिवाय तुम्ही शांतता कशी आणणार आणि सर्वांना समान वाटणी कशी करणार? असे अगदी स्पष्ट नेकेड, ज्याला आपण म्हणतो नेकेड प्रूफ, त्यांनी मांडलेला आहे. ते म्हणतात जर हृदयात कुठलाही किंतू असेल तर देवाशपथ हे अवडंबर तुम्ही सोडून द्या. जोपर्यंत काळे गोरे, सभ्य असभ्य, शासक शासित, धनवान निर्धन, स्पृश्य अस्पृश्य असे शब्द वापरले जातात, तोपर्यंत कुठले विश्वबंधुता आणि कुठले विश्वप्रेम? हा उपदेश स्वतंत्र जनताच करू शकते, भारतासारखा गुलाम समाजाचे नाव देखील घेऊ शकत नाही. आणि मग ते सांगतात की तुम्हाला बळ एकवटवं लागेल. मग राणा प्रतापाचं उदाहरण दिलंय, मॅजेनी जो 20 वर्ष स्वतःच्या एका जागी बंदिवान राहिलेला आहे त्याच्याबद्दल सांगितलंय, जॉर्ज वॉशिंग्टन सांगितले, लेनिनचं सांगितले, गॅरिबाल्डी, असं म्हणजे इतिहासाची त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलीत. वयाच्या 18 वर्षी त्यांनी ह्या जगाच्या इतिहासाचा अभ्यास करून विश्वबंधुत्वाच्या कल्पनेसाठी झगडण्यासाठी काय करावं लागेल हे मांडले. पुढे ते म्हणतात की अरे रावण आणि वालीला मारणाऱ्या रामचंद्राने आपल्या विश्वप्रेमाचा परिचय दिला होता, भिल्लीनीची उष्टी बोरे खाऊन. चुलत भावांमध्ये घनघोर युद्ध घडवणाऱ्या, जगातून अन्यायाला सर्वस्वी दूर करणाऱ्या कृष्णाने दाखवून दिले आपले विश्वप्रेम, सुदामाच्या पुरचुंडीतले पोहे खाऊन. यांनी दोन भाग सांगितलेत, रामाची गरज आहे त्यावेळेला रावणाचा वालीचा वध केलेला आहे, पण भिल्लीनीची उष्टी बोरे खाऊन प्रेम दाखवलेला आहे. कृष्णाने कौरवांचा नाश केलेला आहे, दुष्ट म्हणूया आपण, दुष्टतेचा नाश केलेला आहे, आणि त्याचवेळेला सुदामाच्या पुरचुंडीतले पोहे सुद्धा प्रेमाने खाल्लेले आहेत. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र हव्यात हे त्यांना सांगायच्या. तुम्हीही विश्वप्रेमाची भाषा बोलता, अगोदर स्वतःच्या पायावर उभे राहणे तर शिका. स्वतंत्र देशामध्ये स्वाभिमानाने ताठमाने उभे राहण्यायोग्य बना. जोपर्यंत तुमच्याशी कामागाटो मारून जाण्यासारखे दुर्व्यवहार होत राहतील, जोपर्यंत डॅम ब्लॅक मॅन म्हटले जात राहील, जोपर्यंत तुमच्या देशामध्ये जालियनवाला बागासारखी भीषण हत्याकांडे होत राहतील, जोपर्यंत वीरांगणांचा अपमान होत राहील पण तुमच्याकडून कसलाही प्रतिकार होणार नाही, तोपर्यंत तुमचे हे ढोंग अगदी निरर्थक आहे. कुठली शांतता, कसले सुख आणि कसले विश्वप्रेम? जगव्यापी सुख शांतीचा आणि विश्वप्रेमाचा खरोखरच प्रचार करावा असे वाटत असेल तर आधी अवहेलनेचा प्रतिकार करायला शिका. मातेच्या बेड्या तोडण्यासाठी मृत्यू कवटाळा, बंदिवान मातेला स्वतंत्र करण्यासाठी अजन्म काळा पाण्याच्या शिक्षेचे तडाखे सहन करायला तयार व्हा. अश्रू गाळणाऱ्या आईला जिवंत ठेवण्यासाठी मरायला कटिबद्ध व्हा, तेव्हाच आपला देश स्वतंत्र होईल, आपण बलवान होऊ, आपण छातीटोकपणे विश्वप्रेमाचा प्रचार करू शकू, जगाला शांततेच्या मार्गावर चालायला भाग पाडू शकू. 18 वर्षी भगतसिंगांनी लिहिलेला हा विश्व कल्याणाच्या संदर्भातला, विश्वबंधुत्वाच्या संदर्भातला हा लेख. त्यांनी दुसरा
अराजक अराजकवाद अनार्किस्ट अशी एक शिवी समाजात दिली जात होती. त्या अनार्कीचा खरा अर्थ त्यांनी मे 1928 या कीर्तीच्या अंकामध्ये त्यांनी अराजकवादावरती 2-3 लेख लिहिले होते आणि त्यांनी ती अराजकची भाषाच केली होती. अनार्किस्ट किंवा अराजकवादी इथं ते म्हणतात की तुम्ही शब्दाचा व्यवस्थित अर्थ घेत नाही आहात. ग्रीक भाषेमध्ये एन म्हणजे नॉट, आर्की म्हणजे सत्ता, म्हणजे शासन विरहित विहीन म्हणजे कुठल्याही प्रकारे शासित नसलेले. मानवामध्ये प्रथमपासूनच जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळवण्याची आकांक्षा राहत आली आहे. म्हणजे स्वतंत्र माणूस असला पाहिजे की जिथं राज्य नाही राजा नाही वगैरे आपण ते हे करूयात. तर पुढे ते म्हणतात, मला वाटते आम्हाला ना शासक बनायचे आहे ना शासित प्रज्ञा प्रजा बनायचे आहे. मला वाटतं की भारतातील विश्वबंधुत्वाच्या कल्पनेमध्ये आणि वसुदेव कुटुंबकम या संस्कृत वचनामध्ये देखील हाच भावार्थ आहे. जरी या प्राचीन काळाच्या अशा कल्पनाबद्दल आपण नेमक्या अशा निष्कर्षाप्रत येऊ शकलो नसलो तरी किमान मान्य करावे लागेल की हाच विचार 19व्या म्हणजे मागील शतकाच्या सुरुवातीस एक फ्रेंच प्रुधा याने स्पष्टपणे जनतेसमोर ठेवले आणि उघडपणे त्याचा प्रचार केला. अराज्यवादाचे जनक म्हटले जाते. त्यांनी अराज्यवादाच्या प्रचारास सुरुवात केल्यानंतर जॉन मास, प्रिन्स क्रोपाटकिन यासारखे अनेक अराजवादी निर्माण झाले. सध्या अमेरिकेत श्रीमती गोल्डमन व अलेक्झांडर ब्रेकमॅन वगैरे त्या लोक प्रचारक आहेत. त्यात गोल्डमन काय म्हणतात हे त्यांनी सांगितले. अराज्यवाद हे एक नवे तत्वज्ञान आहे ज्यानुसार एक नवा समाज निर्माण होईल. लोकांचे जीवन व भ्रातृत्व असे असेल की मानवनिर्मित कायद्याचे अडसर नसतील. त्याच्यामध्ये प्रत्येक शासन हे हिंसेच्या दमनाच्या आधारे टिकत असल्याने नव्या समाज रचनेसाठी कोणत्याही शासन संस्थेची गरज राहणार नाही. त्यामुळे ते अनावश्यक आहे. यावरूनच स्पष्ट होते की अराज्यवाद्यांना कुठल्याच प्रकारचे सरकार नको असल्याने ही गोष्ट खरी आहे. म्हणजे कुठलंही सरकार नको आहे पण समाज शांतपणे एकमेकाला. आपल्या महाभारतामध्ये महाभारत युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्ण धर्मराजाला शरपंजरीवरती पडलेल्या भीष्मांच्याकडे सल्ला घेण्यासाठी पाठवतात आणि त्या दोघांची चर्चा होते आणि राज्यकारभार कसा असावा याच्यावरती ज्यावेळेला चर्चा होत असते तर त्यावेळेला भीष्म त्यांना सांगतात की आपल्या पूर्वी एक युटोपियन समाज असा होता. आणि त्यांनी ते एक श्लोक त्या महाभारतातल्या शांती पर्वत आहे, न राज्यम न च राजाशी न दंडेव न च दंडिका धर्मेनेव प्रजा सर्वा रक्षती स्मम परस्परम. म्हणजे तिथं त्यावेळेला ना राज्य होतं ना राजा होता ना शासन होतं ना शासक होता. ती सर्व प्रजा धार्मिकतेने म्हणजे धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य आपण घेऊया आपापल्या कर्तव्याने परस्परांचे रक्षण करत होती. आणि अशीच परस्परांच्या विश्वासावर विसावलेली समाज रचना ही भगतसिंगांना अपेक्षित आहे. आणि त्यासाठी जे जे स्वार्थी असतील त्या त्या लोकांचा स्वार्थ दूर केला पाहिजे. स्वार्थ दूर करताना गरज भासेल तर ते स्वार्थाला जर चिकटून बसले असते तर त्यांनाही दूर करावा लागेल. ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी नको असलेल्या व्यक्तींना दूर केलेला आहे त्या पद्धतीनं ही भगतसिंगांची मान्यता. हे आंतरराष्ट्रीय विचाराशी संबंधित त्यांचं झालं. आता दुसरा आपण भाग घेणार आहोत तो भगतसिंगांचं धर्म या विषयावरती असणारी चर्चा. आणि त्या काळामध्ये 10व्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं की ब्रिटिशांना भारतावरती कायमचं राज्य शेकडो वर्ष करायचं आहे आणि त्यासाठी इथले 2 प्रॉमिनंट समाज हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये झगडा निर्माण करायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सतत केलंय की जालियनवाला बाग हत्याकांड सुद्धा त्यांनी 9 एप्रिलला अगोदरच्या रामनवमी सर्व धर्मातल्या लोकांनी एकत्र आल्यानंतर केलेल्याचा राग त्यांचे मनात आहे. आणि त्यांनी ते 1000-1500 लोकांचा त्यावेळेला मृत्यू घडवून आणलेला आहे. ही क्रूरता आहे. तर त्या काळामध्ये धर्मांधतेचा धोका म्हणजे गांधीजी असतील, नेहरू असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा कित्येक महामानवांनी त्यावेळेला हे सगळं बघितलेलं आहे. त्याच ताकदीनं त्याच लेवलनी भगतसिंगांनी सुद्धा हा धोका ओळखलेला आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्यातून धर्म, धर्मांधता, धार्मिक सुधारणा, सर्वधर्म समन्वय, धर्मनिरपेक्षता, नास्तिकता, अस्पृश्यता, वर्णव्यवस्था या साऱ्यावर ते तुकड्या तुकड्याने नाही तर एका सलग लँग्वेजमध्ये एक स्पष्ट विचार त्यांचा आहे. मी तुम्हाला एक त्यांच्या शेवटच्या दिवसाची गोष्ट सांगतो. ज्यावेळेला आपण विचारतो ना की तुमची शेवटची इच्छा काय आहे तर त्यावेळेला ते म्हणतात की
माझ्या झोप ह्याच्यामध्ये म्हणजे जेलमध्ये जी त्यांची झोपडी होती आणि मलमूत्र विसर्जन त्यांचं जे एका भांड्यामध्ये केलेलं असायचं आणि ते नंतर साफ करण्याचं काम जो एक हे करत होता, भंगी काम करणारा जो सफाई कामगार होता, ते म्हटले की मला शेवटची भाकरी त्याच्या हातची खायची आहे. कारण मलमूत्र कोण साफ करतं? आपली आई साफ करते. त्यासाठी तो कामगार आहे, तो माझी आई आहे. बेबे हा शब्द त्यांनी हे केलेला, बेबे नावाने त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. बेबे की रोटी नावाने हे सगळं प्रसिद्ध आहे. तर त्यांनी अस्पृश्यता समस्येवरती जुलै 1928 च्या विद्रोही अंगामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि अतिशय मर्मग्राही आहे. हे मी भगतसिंग 21व्या वर्षी लिहितोय हे तुम्हाला सांगतोय. महात्मा फुलेंचंही लिखाण नाही, डॉक्टर बाबासाहेबांचं लिखाण नाहीये, विवेकानंदांचं लिखाण नाही, हे 21 वर्षाच्या भगतसिंगाचं. हे लक्षात ठेवून आता हे ऐका. आपल्या देशासारखी दुर्दशा इतर कोणत्याही देशाची झालेली नाही. इथे अनेक जे प्रश्न निर्माण होत राहतात त्यापैकी अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे अस्पृश्यता समस्या. ही समस्या 30 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 6 कोटी लोकांना अस्पृश्य मानली जाते. त्यांच्या केवळ स्पर्शाने देखील धर्मप्रश्न होतो. त्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास देवदेवता नाराज होतात. त्यांनी विहिरीतून पाणी शेणल्यास विहीर अपवित्र होते हे ऐकून देखील लाज वाटते. आपला देश खूपच अध्यात्मद्वी आहे, पण एका माणसाला माणसाचा दर्जा देताना सुद्धा आपण काकू करतो. दुसरीकडे पूर्णतः भौतिकवादी मानला जाणारा युरोप अनेक शतकापासून इन्कलाबचा आवाज बुलंद करत आलाय. आज रशियाने देखील सर्व प्रकारच्या भेदभावांना तिलांजली देऊन क्रांतीसाठी कंबर कसली आहे. आपण मात्र सतत आत्मा परमात्म्याच्या अस्तित्वाची चिंता आणि जोरदार वाद विवाद यात गुरफटून विचारतो आहोत की अस्पृश्यता अस्पृश्यांना जाणवे देते दिले जाईल का? त्यांना वेदशास्त्रे वाचण्याचा अधिकार आहे का? आपण अशी तक्रार करतो की परदेशात आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही, इंग्रज सरकार आपल्याला इंग्रजांप्रमाणे समान वागवत नाही, पण अशी तक्रार करण्याचा काही अधिकार आपल्याला आहे का? पुढे ते सिंधमधील एक मुस्लिम विद्वान नूर मोहम्मद यांनी 26 साली मुंबई काउन्सिलचे सदस्य ते काय म्हटले होते ते म्हटले, जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला पिण्यासाठी पाणी देण्यास नकार देता तेव्हा तुम्ही त्याला शाळेत प्रवेश नाकारता, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी अधिक अधिकार मागण्याचा काय अधिकार आहे? म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना जर अधिकार देत नाही तर तुम्हाला अधिकार मागण्याचा अधिकार कुठला येतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसाला समान अधिकार द्यायलाही तयार नकार देता तेव्हा तुम्हाला ज्यादा राजकीय अधिकार मागण्याचा हक्क कसा काय पोहोचतो? आणि धर्मांतराची जी बाब आहे ती विवेकानंदांनी जसं म्हटलंय की 90-95% मुस्लिम किंवा ख्रिश्चन झालेली लोक आहेत, ही हिंदू धर्मातल्या रूढी परंपरांना कंटाळून अत्याचाराला कंटाळून त्यांनी ते धर्मांतर केलेलं आहे. भगतसिंगांना सुद्धा तेच म्हणायचं आहे. जर तुम्ही त्यांना असेच पशुगुनी हीन समजत राहाल तर ते नक्कीच दुसऱ्या धर्मामध्ये सामील होऊन जातील. तिथे त्यांना जास्त अधिकार मिळतील, जिथे त्यांच्याशी माणसासारखे व्यवहार केला जाईल. मग ख्रिश्चन आणि मुसलमान हिंदू समाजाची हानी करतात असे म्हणणे निरर्थक ठरेल. धर्मांधता देशाचं समाजाचं कसं नुकसान करू शकते हे 20-21 वर्षाचा भगतसिंग आपल्या समोर मांडतोय. पुढे त्यांनी लाला लजपत यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभेचं जे संमेलन झाले आणि त्या संमेलनामध्ये गरमागरम खडाशंगी भांडणं झालेली आहेत की अस्पृश्यांना यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार आहे की नाही वगैरे, आणि लाला लजपत शेवटी त्यांच्याकडून ते मान्य करून घेतात. पण तिथंच ते पुढे लिहित आहेत की किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही की कुत्रा आपल्या मांडीवर बसू शकतो आणि स्वयंपाकघरात तो भिंदीकत फिरू शकतो, पण एका माणसाने आपल्याला स्पर्श झाला की लगेच धर्म भ्रष्ट होतो. आज मालवीयजींसारखे मोठे समाजसुधारक जे स्वतःला अस्पृश्यांचे कैवारे न जाणो काय काय समजतात, ते आधी एका भंगेच्या हस्ते गळ्यात हार घालून घेतात, नंतर मात्र कपड्यासहित स्नान केल्याशिवाय स्वतःला पवित्र समजत नाहीत. मदन मोहन मालवीय, आपण काही वर्षापूर्वी त्यांना भारतरत्न आपल्या देशाने दिलेले मरणपर्यंत, त्यांच्याबद्दल भगतसिंग म्हणतात की ते अस्पृश्या भंगी समाजातल्या माणसाकडून हार घालतात स्वतःच्या गळ्यामध्ये हा घालून घेतात आणि नंतर मात्र कपड्यासहित आंघोळ करून स्वतःला पवित्र बांधतात. काय चलाकी आहे? मंदिर हे सर्व प्रेम करणाऱ्या परमेश्वराची पूजा करण्यासाठी आहे, पण तिथे अस्पृश्य गेले तर ते अपवित्र होते, परमेश्वराचा कोप होतो. घरात जर ही दशा असेल तर आपण बाहेर समानतेच्या नावाने संघर्ष करणे कितपत योग्य दिसते. पुन्हा तीच लाईन आहे, आपली ही वागणूक म्हणजे देखील कृतज्ञपणाचा कळस आहे. जे लोक अत्यंत कष्टाची कामे करून आपल्याला सुखसोयी पुरवतात त्यांनाच आपण झिडकारतो. पशूंची आपण आज पूजा करू शकतो पण माणसाला मात्र जवळही बसू शकत नाही.
पुढे ते म्हणतात, धर्मवादी राजकारणामुळे इतर कोणाचा फायदा होऊ नको, पण एक फायदा असा झालाय की प्रत्येकाला आपल्या समाजाची संख्या वाढवण्याची चिंता पडली. आणि मग वेगवेगळ्या समाजात कसं जातीय तत्व, म्हणजे आज आपण बघतो की जातीय संमेलन आणि हे ह्याच्यावरती त्यांनी त्यावेळेला इनडायरेक्टली भाष्य केलेलं आहे. पुढे ते लिहितात, फार मोठा लेख आहे, आपल्याला सगळा घेणं शक्य नाही. पुढे ते म्हणतात, सर्व माणसे समान आहेत आणि कोणीही जन्माने किंवा श्रम विभागणीमुळे वेगळा नाही. म्हणजेच एखादी व्यक्ती गरीब भंग्याच्या घरी जन्मली आहे म्हणून तिने आयुष्यभर मैलासाप करत राहायचे व विकास होईल असे समाजातील कोणतेही काम करण्याचा तिला अधिकार नाही हे म्हणणे निरर्थक आहे. आपल्या पूर्वचार्यांनी त्यांच्याशी अन्यायपूर्वक व्यवहार केला, त्यांना नीच म्हणून तिरस्कृत केले आणि हलकी कामे करण्यास भाग पाडले. याबरोबर त्यांनी या विरोधाला बंड करू नये या चिंतेने त्यांनी पुनर्जन्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार केला. हे तर तुमच्या पूर्वजांच्या पापाचे फळ आहे, आता काय करू शकतो, गुपचूप आहेत ते दिवस कंटा. सहनशीलता म्हणजे कोणीही बंड करू नये याच्यासाठी हे वापरले, या विरोधात कोणी बंड करू नये म्हणून आपल्या पूर्वजांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताचा एक बॅरियर तयार केला की तुम्ही आज वाईट अवस्थेत, म्हणजे स्त्री म्हणून जन्माला आला कारण मागच्या जन्मी तुम्ही पाप केले, अस्पृश्य म्हणून जन्माला आला मागच्या वर्षी पाप केले, आणि हे ग्रंथांमध्ये सगळीकडं आहे, म्हणजे त्यासाठी वेगळं काही बघायची हे करायची गरज नाही आहे. पुढे ते लिहितात, या समाज घटकानं आपल्या भाऊ सपोर्ट ठेवलं पाहिजे, अस्पृश्य म्हणू नये, त्यांना समजू नये, त्यांची समस्या संपुष्टात येईल याबाबत नवजवान काँग्रेसने अवलंबलेली पद्धत प्रशंसनीय आहे. आजपर्यंत ज्यांना अस्पृश्य म्हटले गेले त्यांच्याकडे आपण आपल्या या पापांची क्षमा मागितली पाहिजे, त्यांना आपल्यासारखे माणूस मानले पाहिजे, त्यांच्यावर तीर्थ न शिंपडता, त्यांच्याकडून मंत्रपठन व कलमापठन करून न घेता, त्यांची शुद्धी न करता त्यांना आपल्यात सामील करून घेऊन त्यांच्या हातून पाणी पिणे हेच योग्य पद्धत आहे. आपला आपापसात उडावडी करणे आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना कोणतेही अधिकार देणे ही गोष्ट योग्य नाही. मी त्यावेळेला जीना म्हणत होते की आपल्यातल्या भारतातल्या अस्पृश्यांना निम्मे हिंदू घ्या, निम्मे आम्हाला मुसलमानांना द्या, आम्ही हे करतो वगैरे, असं जे हे करायची गरज नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टीवरती बारकाईनं लक्ष भगतसिंगांचं त्यावेळेला नव्हतं. ते म्हणतात, गावागावात मजुरांमध्ये ज्यावेळेला प्रचार सुरू झाला त्यावेळेला सरकारी लोकांनी काय केले की हे बंगीर जांभरांना डोक्यावर चढून तुमचे काम बंद पाडणार असं शेतकऱ्यांना भीती दाखवली, आणि शेतकरी आणि हा जो अस्पृश्य वर्ग यांच्यामध्ये भांडणं परत त्यावेळेला त्यांनी लावायला सुरुवात केली. मग त्याच्यात एक कारण काय घेतलं की ते स्वच्छ राहत नाहीत. मग भगतसिंग म्हणतात की ते गरीब आहेत, गरिबीवर उपाय शोधा. उच्च कुळात जन्मलेले गरीब तरी काही कमी घाण राहतात, ते घाण काम करतात ही सबबही चालणार नाही, कारण आया मुलांची शी स्वच्छ करतात म्हणून ते थोडेच भंगी किंवा अस्पृश्य होतात. मी बघितलं मुंबईत, मी ज्यावेळेला असतो त्यावेळेला शिवाजी पार्क आणि त्या एरियातले काही लोक भेटले, त्यातल्या काही लोकांचं, म्हणजे सगळ्या लोकांचं नाही, पण 6 डिसेंबरला जी गर्दी होते तिनं अस्वच्छता निर्माण होते, घाण निर्माण होते, अशा पद्धतीनं की 1-2 दिवसही आपण आंबेडकरांच्या महानिर्वाण दिनाला 6 डिसेंबरला ज्यावेळेला समाज तिथं जमतो त्यावेळेला त्यांना 1-2 दिवसासाठी सहन नाही आपण आजही करू शकत 21व्या शतकामध्ये. म्हणजे ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे हे भगतसिंगांनी 100 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. धार्मिक भेदभाव मुळातूनच नष्ट करा, नाहीतर त्यांना वेगळे अधिकार द्या. म्हणजे आरक्षणाचा जो भाग आहे तो भगतसिंगांनी इथं मानलेला आहे की शाळा कॉलेज पाणवठे रस्त्याचा उपयोग करण्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देणे हे नगर परिषद असेंब्लीचे कर्तव्य आहे. ते केवळ तोंडी नव्हे तर त्यांना सोबत घेऊन विहिरीतवर जावे. 1 वर्षा अगोदर महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह आंबेडकरांनी केला आणि त्यावेळेला त्यांच्यावरती आंबेडकरांच्या सहकाऱ्यांच्यावरती लाठ्याकाट्याने मारहाण केली, त्यांच्या जेवणामध्ये माती कालवली गेली आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी शेण गोमूत्र यांनी ते तळं शुद्ध करण्याचा असलाग्य प्रयत्नही केला गेला. आणि त्याचबद्दल भगतसिंग इथं म्हणतात. आणि म्हणून ह्या प्रत्येकाने सगळ्यांचा विचार केला पाहिजे, जागे व्हा, आपली शक्ती ओळखाने संघटित व्हा, मुळात स्वतः प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळू शकणार नाही. आणि मग ते म्हणतात की नाठाळाच्या माती हनावी काठी असे म्हटले जाते, म्हणून तुम्ही संघटित व्हा, आपल्या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाचे आव्हान द्या, मग तुम्ही पाहाल की तुम्हाला तुमचे अधिकार देण्यास नकार देणाऱ्यांची भाषा करण्याची हिंमत कोणाची होणार नाही. म्हणजे आंबेडकरांनी जे सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तेच एका पद्धतीनं भगतसिंगांनी सुद्धा अस्पृश्य किंवा दलित वर्गाला सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी अस्पृश्यावरती बोललंय. आता धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम हा जो एक लेख त्यांनी लिहिलेला आहे तो त्यांचा लेख
1928 मे मध्ये कीर्ती मध्ये पब्लिश झालंय आणि त्याच वेळेला 11-12 एप्रिल 1928 राजकीय परिषद झालेली आहे आणि त्या परिषदेतला रेफरन्स घेऊन ते हा लेख लिहित आहेत. त्याच्यात ते म्हणतात की प्रांतीय परिषदेच्या विशेष समितीतही मौलाना जफर अली साहेबांनी 5-7 वेळा खुदा खुदा असा उच्चार केल्यावर अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना सांगितले की या मंचावर येऊन खुदा खुदा म्हणू नका, तुम्ही जर धर्माचे मिशनरी असाल तर मी निधर्मीपणाचा प्रचारक आहे. त्यानंतर लाहोरमध्ये मग नवजन सभेची हे झाली, याच्यावरती चर्चा झाली. पण म्हणजे अध्यक्ष जे पंडित नेहरू त्यांना तिथं थांबवावं लागलं त्या ह्यांना मुस्लिम ग्रस्तांना जफर अलींना की सतत खुदा खुदा करत बसू नका, तुम्हाला जो मुद्दा मांडायचा तो फक्त मुद्दा मांडा. जर कोणताही धर्म समाजात लोकांच्या सुखशांतीसाठी विघ्न निर्माण करत नसेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची आवश्यकता का भासेल. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल समाजाची जी असतात, धर्म म्हणजे कर्तव्य, आणि ही जर प्रत्येकजण पाळत असेल आणि दुसऱ्याला त्याचा त्रास होत नसेल तर प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहेच ना. पण जसं आपल्याकडे आता ते हनुमान चालीसा आणि इतर बऱ्याच गोष्टींचं पेव माजायला लागलेलं, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की धार्मिकता आपली कुठल्या पद्धतीनं कुठं कुठं जाऊ शकते. आता रशियन टॉलस्टॉय जे आहेत त्यांनी एसेस अँड लेटर्समध्ये जे मुद्दे मांडले ते भगतसिंग इथं चर्चेसाठी याच्यामध्ये घेतात. ते म्हणतात की धर्मातील सारतत्वे कुठली आहेत, सत्य बोलावं, चोरी करू नये, गरिबांना मदत करावी, प्रेमानं राहावं. दुसरं काय की फिलॉसॉफी काय असते, तत्वज्ञान काय असतं, जन्म मृत्यू पुनर्जन्म विश्वाची रचना इत्यादी बाबींचं तत्वज्ञान प्रत्येक धर्माचं वेगळं असतं. तर हे आहे. आणि धार्मिक कर्मकांड रीतिरिवाज वेगळे आहेत, म्हणजे प्रार्थना म्हणून नमाज मुस्लिम पडतील, आपण मंत्र किंवा मंदिरामध्ये जाऊन वेगळ्या पद्धतीने, ख्रिश्चनांची पद्धत वेगळी आहे. तर हे कर्मकांड जे ती वेगळी आहेत. तुमचं प्रत्येकाचं तत्वज्ञान वेगळं असेल पण मूळ जे सारतत्व आहेत, एकमेकाशी प्रेमानं वागा, एकमेकाशी बंधुत्वानं वागा, ही तत्व तर समान आहेत. आणि ही तुम्ही एकत्र हायलाइट करून जर जगू शकला तर तुमचं विश्व बंधुत्व आणि धर्माची तत्व तुम्ही एकत्र करून समाज म्हणून जगू शकता. की आपण काय करतो की आर्य समाज त्यावेळेला म्हणजे भगतसिंगाचे वडील किंवा आजोबा सगळे आर्य समाज असल्यामुळे आणि त्यांचं शिक्षणही तिथे झालं, ते म्हणतात की आर्य समाज व मुसलमान यांचा एकमेकाबद्दल लाठ्यांचा हे होतं, एकमेकावरती अटॅक करतात. काय होतं की ईश्वराने वेद असेच लिहिलेले आहेत आणि तेच सत्य आहे असं आर्य समाजी हिंदू म्हणतात, कुराण शरीफमध्ये खुदाने असेच लिहिले असेच तेच सत्य आहे असं मुस्लिम म्हणतात. आणि मग दोघांनी विचार करण्याची शक्ती खुंटीला टाकून ठेवलेली असते. तत्वज्ञाने प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत मताने अधिक महत्वाचे मानले गेले नाही पाहिजे भगतसिंग. आता तिसरी गोष्ट त्यांनी म्हटले की मशिदीच्या समोर वाजवत जाऊ नका, भोंगे वाजवू नका, त्याच्यामुळे त्रास होतो. किंवा आपल्या धर्मामध्ये गायीचं बलिदान नव्हतं तर आपण मुस्लिमांनी गायी मारू नये, म्हणजे असे हे कर्मकांडाशी संबंधित असणारी भांडणं आहेत, ती धर्माच्या मूळ तत्वाशी नाहीत असं त्यांना म्हणायचे. ते म्हणतात की पिंपळाची फांदी कापल्यावरही आपलं धर्माधर्मात फारकत होत असेल तर काय करावं. आणि लेखाच्या शेवटी आपल्या स्वातंत्र्याचा अर्थ केवळ इंग्रजापासून सुटका करून घेणे एवढाच नाम मात्र नाही तर ते संपूर्ण स्वातंत्र्याचे नाव आहे ज्यात सर्व काही परस्परांशी मिळून मिसळून राहतील सर्व लोक आणि बौद्धिक गुलामगिरी सुद्धा मुक्त होते. बौद्धिक गुलामगिरी हे महत्वाचं आहे. भगतसिंगाच्या लिखाणाच्या अगोदर 30-35 वर्ष महाराष्ट्रामध्ये आधी स्वराज्य की आधी सामाजिक सुधारणा हा वाद झालेला होता. आगरकरांनी आधी सामाजिक सुधारणा सांगितल्या होत्या, टिळक आणि त्यांच्या अनुयायी अगोदर स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणत होते. आणि बहुजन समाजातल्या लोकांना असंच वाटत होतं की अगोदर स्वातंत्र्य आलं तर पुन्हा पेशवाईच्याच नियमानुसार आपला देश चालेल का, आणि म्हणून तो महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक झगडा त्यावेळेला झालेला आहे. आता पुढचं एक 1928 जूनच्या कीर्ती अंकातच एक लेख आला, धर्मांध दंगली व त्यावरील उपाय. आणि मग त्या याच्यामध्ये भगतसिंग असं म्हणत आहेत की भारताची स्थिती आज अत्यंत दयनीय बनली आहे. एका धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माच्या अनुयायांचे कट्टर शत्रू बनले आहेत. आता जर एका धर्माचे असणे दुसऱ्या धर्माचे हार्डवेअर असणे होऊन बसते, म्हणजे मुस्लिमांना हिंदू किंवा शिखांना मारायचं फक्त ते हिंदू शीख आहेत म्हणून ते मारतात, किंवा हिंदू आणि शीख मुस्लिमांना ते फक्त मुसलमान आहेत म्हणून मारतात, हे असं जर परिस्थिती राहिली तर हिंदुस्थानला ईश्वरच तारू शकेल असं त्यांनी पहिल्यांदा पॅरेग्राफमध्ये केलेलं आहे. आणि मग पुढे ते म्हणतात की दंगलीच्या पाठीमागे धर्मांध नेते आणि वर्तमानपत्र यांचा हात आहे.
आज हिंदुस्थानामधील नेत्यांनी अशी काही घाण केली आहे की त्याविषयी न बोललेलेच बरे. हे आजच्यासाठी बोलत नाहीत भगतसिंग, त्यावेळेला पण अशीच परिस्थिती होती. मग ते पुढे लिहितात, धर्मांध आंदोलनामध्ये सामील झालेले नेते तर थोडी जरी जमीन उकरली तरी शेकड्यानं बाहेर येतील. मनापासून ज्यांना भले व्हावेसे वाटते असे नेते फार कमी आहेत. धर्मांतेचा असा महापूर आलाय की तेही त्याला थांबवण्यास असमर्थ आहेत. म्हणजे लोकांचं एकूण स्वार्थासाठी जे वागणं आहे तेच टोकाचं आहे. पुढे ते लिहितात, वृत्तपत्रवाले आणि धर्मांध दंगली भडकवण्यात विशेष भाग घेणारे दुसरे सद्ग्रस्त आहेत वृत्तपत्रवाले. एकेकडे अत्यंत उच्च व पवित्र समजला जाणारा पत्रकारितेचा व्यवसाय आज अत्यंत किळसवाणा झाला आहे. आजची परिस्थिती भगतसिंगांना बघितली असती तर त्यांनी काय लिहिलं असतं. ते पुढे म्हणतात, या धर्मांध दंगलीचे मूळ कारण शोधले तर त्यामागे आर्थिक आहे. आणि मग तबलीग, तमकीन, शुद्धी ह्या संघटना कशा सुरू झाल्या आणि त्याच्यामध्ये आर्थिक कारण कसं आहे हे त्यांनी डिटेलमध्ये केलं आहे. आणि त्यावेळी ती उपाय ते सांगतात. ते कलकत्त्यातलं उदाहरण सांगतात. कलकत्त्यातल्या दंगलीमध्ये एक चांगली बातमी अशी आहे की तिथं झालेल्या दंगलीमध्ये ट्रेड युनियनच्या कामगारांनी भाग घेतला नाही. ते परस्परांशी मारामाऱ्या करण्यात अडकले नाहीत. उलट त्यांनी कारखान्यामध्ये हिंदू मुसलमान अत्यंत प्रेमाने उद्भस करत होते. म्हणजे धर्मांध दंगली थांबवण्यासाठी वर्ग भवन हा एक उत्तम मार्ग आहे. पुढे लिहितात, जे धर्म परस्पर संघर्ष करण्यास घृणा करण्यास शिकवतात त्याच्यावर वैतागून भारतातील नवयुवक त्याच्यापासून लांब जाणार आहेत. 14-15 त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेला गदर उठाव झाला होता त्यातले हुतात्मे होते त्यांनी धर्म ही वैयक्तिक बाब म्हणून कधीही संघटनेमध्ये आणली नाही. आणि राजकारण अंत कामाने धर्मामध्ये राजकारण आणि राजकारणामध्ये धर्म अंत कामाने त्यामुळे सर्वांना एकत्र एकजुटीने काम करणे अशक्य होऊन जातं. आणि गदर पार्टीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. शेवटी ते म्हणतात, धर्माला राजकारणापासून वेगळे करण्यासाठी प्रयत्न करणारे काही भारतीय नेते आज रण मैदानात उतरले. तंटे पकडे मिटवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देतो. धर्माला जर वेगळे ठेवले गेले तर राजकारणाबाबत आपण सर्व एक होऊ शकतो व धार्मिकदृष्ट्या भले आपण वेगवेगळे असू. आम्हाला वाटते की भारताविषयी खरीखुरी आस्था असणारे लोक आम्ही सांगितलेल्या उपायावर जरूर विचार करतील. भारताचा आज तो आत्मघात होत आहे, त्यापासूनच ते आपल्याला वाचवतील. 21 वर्षाचे भगतसिंग ते सांगतात. आता मी नास्तिक आहे भगतसिंग म्हटलं की त्यांच्याबद्दल हा जो लेख आहे तो अतिशय गाजलेला आहे. तो त्यांनी त्यांना फाशी देण्याच्या अगोदर काही दिवस आपल्या वडिलांच्याकडं हे केला होता. म्हणजे 5-6 ऑक्टोबर 1930 त्यांनी तो लिहिला आहे, वडिलांच्याकडे दिला आहे. आणि त्याच्यानंतर तो पेरियार यांनी कुडई आरसूमध्ये किंवा इतर लोकांनी तो छापलेला आहे. तर त्यावेळेला त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. भगतसिंग म्हणतात की 30-31 ते राहुल जेलमध्ये होते आणि गदर पार्टीच्या आंदोलनामधल्या एक भाई रणधीर सिंग होते तिथंच होते आणि सिनियर म्हणून भगतसिंगांनी त्यांना भेटायला इच्छा व्यक्त केली. तर त्या रणधीर सिंहांनी त्यांना नकार दिला होता, कारण म्हणे तू केस कापलेले आहेस, शीख समाजामध्ये केस कापायचे नसतात वगैरे असं. मग भगतसिंग त्यांना म्हणतात की शीख धर्मातील अंगअंग कापून टाकण्याच्या प्रथेचा मी पाईक आहे, आता तर फक्त केसच कापले आहेत आणि पोटासाठी नाही तर देशासाठी लवकरच मान देखील देशासाठी कापून देणार आहे. आणि मग भाई रणधीर सिंहच त्यांना भेटायला येतात आणि मग त्यांच्या गप्पा होतात वगैरे. म्हणजे एवढे परखड. आणि त्यांच्यावरती काय होतं की शेवटच्या दिवसांमध्ये भगतसिंग ईश्वर मानत नाही तर काही जण म्हणतात की तुम्हाला ज्ञानाचा गर्व झालेला आहे आणि त्या गर्वामधून तुम्ही म्हणताय. आणि म्हणून ते म्हटले की उद्या मी मला फाशी दिल्यानंतर माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्याबद्दल कुठली अफवा शिल्लक राहू नये म्हणून त्यांनी हा मोठा लेख लिहिला आणि तो बाहेर पाठवला होता. जेलमध्ये लिहिलेला आहे. आणि मग ते सांगतात की हा जो लेख लिहिण्यापाठीमागची पार्श्वभूमी ते देतात. आणि मग त्याच्यामध्येच एक पॅरेग्राफ ते म्हणतात की ज्यांच्या देखरेखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्य समाजी होते. आर्य समाजी काही असला तरी तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यावर मी लाहोरच्या DAV शाळेत गेलो. 1 वर्ष तिथल्या वसतिगृहात राहिलो. सकाळ संध्याकाळ प्रार्थने व्यतिरिक्त मी तासन तास गायत्री मंत्राचं पठण केलेलं. त्या काळात मी पूर्ण श्रद्धाळू होतो. नंतर माझ्या वडिलांबरोबर राहू लागलो. कर्मठ धर्ममतांच्या बाबतीत पाहिलं तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्यासाठी त्या लोकांनी प्रयत्न, म्हणजे फॅमिलीबद्दल ते सांगतात. म्हणजे हे माझं बॅकग्राऊंड आहे. मी लहानपणी गायत्रीचा जप तासन तास केलेला आहे हे ते सांगतात. त्याच्यानंतर ते म्हणतात की
सचिंद्रनाथ सान्याल बंदीजीवन तुरुंगातील बंदीजीवन म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यात त्यांनी पानोपानी देवाची थोरवी गायलेली आहे. किंवा त्याच्यानंतर इतर क्रांतिकारक जे आहेत त्यांनीही इतर गोष्टी, म्हणजे राजेंद्र लाहिडे आहेत ते उपनिषद वाचत होते, रामप्रसाद बिस्मिल्ले शेवटचा दिवस पूर्ण ईश्वराच्या प्रार्थनेत घालवत होते, ही सगळी त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि मी असं का करत नाही आहे, मग ते सांगतात की कुठल्याही धर्माचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा बाकुनिन, मार्क्स, लेनिन, टाटोस्की सगळे नास्तिक असून सुद्धा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. समाजाच्या भल्यासाठी आयुष्य घालवण्यासाठी तुम्हाला स्वर्ग नरक, स्वर्गाची आमिषाने नरकाची भीती असा असता कामा नये. त्याच्याही शिवाय तुम्हाला हे सगळं करता आलं पाहिजे. आणि ते पुढे म्हणतात की हिंदू काय म्हणतो की मी आता देशासाठी फाशी गेलो, म्हणजे गीतेमध्ये आहे की भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की तू युद्ध कर, युद्ध करून जर मृत्यू आलास तर स्वर्ग तुला प्राप्ती होईल, आणि युद्ध करून तू जिंकलास तर इथं राज्य तुला मिळेल, आणि यासाठी तू युद्ध कर असं सांगितले. भगतसिंग म्हणतात की पुढच्या जन्मी राजा होण्यासाठी हिंदू युद्ध करेल, मुसलमान व ख्रिश्चन स्वर्गात आनंद भोगायला सुख भोगायला मिळेल, म्हणून आत्ता हालापेस्ट सहन करू. भगतसिंग म्हणतात माझ्या बाबतीत ते नाही आहे, ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल, तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तिथे संत होईल. बस इतकेच, जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्य दिव्य यश न मिळालेले एक संघर्षाचे थोड्याच दिवसांचे जीवन हेच माझे बक्षीस आहे, याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतून बाळगता, तसेच गृहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरीक्षपणे मी माझ्या आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण याहून वेगळे काही करणे मला जमलेच नाही. ज्या दिवशी अशा मनोवृत्तीचे अनेक अगणित स्त्री पुरुष आपल्याला आढळतील जे मानवजातीची सेवा व यातनाग्रस्त मानवाची मुक्ती सोडून दुसऱ्या कशाहीसाठी आयुष्य वाहू शकणार नाही, तो दिवस स्वातंत्र्य युगाचा आरंभ दिन ठरेल. म्हणजे आता जगभर एक लाट झालेली आहे की कुठलाही धर्म नाही असं लिखाण करणारे लोक आहेत की तुमचा धर्म कुठला कंसामध्ये नो. भगतसिंग पुढे म्हणतात माझी खात्री झाली आहे की निसर्गातील घडामोडीचे नियंत्रण व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ चैतन्यमय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल माझी पक्की खात्री आहे. आमचा निसर्गावर विश्वास आहे आणि संबंध पुरोगामी चळवळीची दिशाही आपल्या सेवेत राबवण्यासाठी माणसाने निसर्ग गाभूत आणण्याचे आहे. या सर्व सृष्टीला चालणारी एखादी चैतन्यमय शक्ती तिच्यामागे नाही, हेच आमचे तत्वज्ञान आहे. आणि मग पुढे त्यांनी तुमच्या श्रद्धेनुसार जर पृथ्वी किंवा विश्व हे सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वशक्तिमान विधात्याने निर्माण केले तर मग त्यांनी मुळात दुःखच निर्माण का केलं. त्यांनी नीरोचं उदाहरण दिले की आनंद क्रीडेसाठी स्वतःच्या सुखासाठी त्यांनी रोमशर पेटवून दिला आणि तो फेडेल वाजवत बसला असते म्हटले. स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी काही हजार लोकांचा मृत्यू घडवलाय. चेंगीज खानानं स्वतःच्या सुखासाठी हजारो लाखो लोक मारलेली आहेत. हे चेंगीज खान आणि नीरोसारखी जी विकृत माणसं समाजामध्ये आहेत ह्या समाजाने स्वतः ह्या समाजातल्या ह्या लोकांनी स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्याचे खून केलेले आहेत. आणि मग हा ईश्वर जो तुम्ही मानता त्याने आनंद क्रीडेसाठी जर समाज निर्माण केलेला आहे तर मग ह्या कैद्यातल्या झोपड्या, झोपडपट्ट्यात उपाशीपोटी झिजत पडलेले लाखो लोक, भांडवलशाह रक्त पिपासपासून होणारी त्याची रक्तशोषणाची क्रिया सहनशीलतेपण म्हणा किंवा उदंसीने बघत राहणारे पिळले जाणारे कामगार, साधे तारतम्य असलेल्या कोणाही माणसाच्या अंगावर शहरे येतील अशा प्रकारे होत असलेली मानवी शक्तीचा अपव्यय, गरजू श्रमिक लोकांना वाटण्याऐवजी समुद्र फेकून दिले जाणारे जास्तीचे उत्पादन, मानवी हाडांनी भरलेल्या पायावर उभे असलेले राजवाडे, हे सर्व पाहून मग हे सर्व त्यांनी कशासाठी निर्माण केलं? ह्या लोकांना त्यांनी सद्बुद्धी का नाही दिली? तुम्ही हिंदू नो, तुम्ही मानता की या जन्मी कष्ट सोसणारे हे मागच्या जन्मी पाप केलेल्याच्या कोटीतले आहेत, ठीक तुम्ही म्हणता. या जन्मी जुलूम करणारे त्यांच्या पूर्वज सूर्यजनात महात्मे होते म्हणून त्या सत्तासुख उपभोग आहेत. मला हे कबूल आहे की तुमचे पूर्वज फार धूर्त होते. विवेकनिष्ठने विचार करण्याचे व देवधर्मावर अविश्वास दाखवणाऱ्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांनी भक्कम शास्त्र घडवण्याचा प्रयास केला, पण आत्ताच्या त्यांच्या उच्च जन्माचे जे कारण कितपत टिकाव धरते याचे आपण परीक्षण करूया. आणि मग त्यांनी त्याच्यावरती परीक्षणात्मक डिस्कस केलेलं आहे. आणि मग ही जी फिलॉसॉफी आहे ही किती थोतांड आहे. ते म्हणतात की तुम्ही एखाद्या माणसाला पाप केलं की 84 लक्ष योनीमधून फिरवता, त्याला गाढव किंवा प्राणी म्हणून जन्माला पण घालता शिक्षा म्हणून. मग तो जर शिक्षा गाढवाची झाली तर स्वतःची डेव्हलपमेंट कशी करू शकेल गाढव म्हणून. पुढे ते म्हणतात की एखाद्या चांभाराच्या महाराजाच्या गरीब अशिक्षित कुटुंबात जन्माला येणाऱ्या माणसाचे नशीब काय लिहिले असते
असे तुम्हाला वाटते? ते गरीब असल्यामुळे शिक्षण देऊ शकत नाहीत, उच्च जातीत न जन्मल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ मानणारे इतर माणसाकडून त्यांचा द्वेष केला जातो, त्याला दूर ठेवले जाते, त्यांच्या नशिबी आलेली अज्ञान गरिबी आणि त्याला मिळवणारी अपमानाची वागणूक त्यांच्या मनामध्ये समाजाविषयी कटुता निर्माण करते. समजा त्यांनी एखादे पाप केलं तर त्याचे प्रायश्चित कोण करणार? देवाने. त्याने स्वतः या समाजातल्या प्रतिष्ठितांशी की सुशिक्षितांनी? म्हणजे त्यांनी केलेल्या पापाची लायबिलिटी कुणाची? मग्रूर व अहंकारी ब्राह्मणाकडून जाणीवपूर्वक ज्यांना आज्ञेने ठेवण्यात आले, तुमच्या पवित्र वेदग्रंथातील थोडीशी वाक्य कानावर पडली तर ज्यांना वितळलेले शिशे कानात ओतण्याची शिक्षा मिळत असे, अशा माणसाने मिळणाऱ्या शिक्षेचे काय? त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यासाठी कोणाला जबाबदार दिलं जावे आणि कोणी त्याचे दुष्परिणाम सहन करावेत? माझ्या प्रिय मित्रांनो, हे सिद्धांत म्हणजे प्रस्थापित लोकांनी शोधलेल्या युक्त्या आहेत. सिद्धांताच्या आधारे त्यांनी बळावलेल्या सत्तेच्या संपत्तीच्या आणि श्रेष्ठत्वाचे ते समर्थन करतात. बहुधा ॲप्टन सिंक्लेअर एक फिलॉसॉफर आहे, मगाशी आपण त्यांची काही पुस्तकांची नावं पण घेतली. त्यांनी एके ठिकाणी लिहिले, माणसाला फक्त अमरत्वावर विश्वास ठेवायला लावा आणि मग त्याची संपत्ती व मालमत्ता खुशाल लुबाडा. कदाचित अजिबात कुरकुर न करता तो त्यामध्ये तुम्हाला मदतही करेल. धर्मोपदेशक आणि सत्ताधारी यांच्यातल्या युतीमुळे तुरुंग वधस्तंभ दंडुकी धार्मिक विचार जन्माला आलेले आहे. म्हणजे न राज्यावर ज्या राजाशी ही जर अवस्था यायची असेल युटोपियन, तर तुम्हाला पहिल्यांदा ही मधली सिस्टीम सगळी गायब करावी लागेल. परमेश्वरानं युद्धाची उर्मी का गाडली नाही? मानवजातीवरती कोळसणाऱ्या आपत्त्या त्यांनी का टाळल्या नाहीत? हिंदुस्थानला स्वतंत्र करण्याची भावना ब्रिटिशांच्या मनामध्ये का निर्माण करत नाहीत? भांडवलदारांना उत्पादन हे करून जे आपण म्हणतो ना साठा करणं, ही भावना त्यांच्यात का निर्माण होते? अशा पद्धतीने लोककल्याणासाठी ते हे करत नाही. ते म्हणते की ईश्वराची इच्छा असल्यामुळे इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं नाही, तर बंदुका, दारुगोळा, काडतूस, पोलीस, सैन्य आणि आपली उदासीनता ही त्याची मूळ कारणं आहेत. आणि मग त्यांनी व्युत्पत्तीच्या अनुषंगाने चार्ल्स डार्विनचा सिद्धांत असेल, इतर गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि मग आपण वेगवेगळ्या अंधश्रद्धावरती जसा विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर लोकांना आपले गुलाम ठेवण्यासाठी, पिळवणूक करण्यासाठी धूर्त मंडळी लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देतात आणि मग आपल्या विशेष अधिकारयुक्त स्थानाला त्यांच्याकडून पावित्र्य मान्यता प्राप्त करून घेतात. म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वराचे आम्ही अगदी जवळचे आहोत, म्हणजे आम्ही पवित्र आणि शुद्ध आणि श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहात, ही भावना त्याच्यातून निर्माण, असं भगतसिंग इथं मांडतात. आणि मग देवाचा उगम कसा झाला हेही पुढे त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे आपल्या दुबळेपणातून, मर्यादेमुळं, त्रुटीमुळं कुठंतरी एखादी शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला पाठिंबा देईल ह्या भावनेतून ते झालेलं आहे. मूर्तीपूजा, धर्माच्या कोत्या समजुती या गोष्टीबरोबरच ईश्वरावरच्या श्रद्धेविरुद्धही समाजाने लढा द्यायला हवा. मनुष्य जर स्वतःच्या पायावर उभा राहून वास्तवादी बनू पाहतो, त्याने श्रद्धा दूर फेकायलाच हवी. त्याला कोणत्याही निराशेत संकटात ढकलणाऱ्या परिस्थितीचं समर्थन मुकाबला करण्याचा पुरुषार्थ त्याने दाखवायला हवा. मित्रांनो, हा माझा पोकळ गर्व नाही आहे, माझ्या विचारपद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. अशा माणसाच्या दृष्टीने पाहिलं तर दैनंदिन पूजा व ईश्वराची श्रद्धा या सर्वात स्वार्थी आणि स्वतःला काढून भासणाऱ्या गोष्टी आहेत. आणि अगदी शेवटी ते म्हणतात, काही लोक त्याला म्हणत भगतसिंगांना म्हणत होते की तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवू लागशील. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, नाही माशे, असे कधी होणार नाही. असे करणे हे तोंडाला काळीमा फासणारे आणि मनोदरे खचणारे कृत्य आहे असे मी समजेन. स्वार्थी हेतूसाठी मी प्रार्थना करणार नाही, याला तुम्ही पोकळ गर्व म्हणाल काय? जर तो असेल तर तुम्हाला त्याचा अभिमान आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भगतसिंगांचे हे विचार. भगतसिंगांनी त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी पंजाबच्या भाषेची आणि लिपीची समस्या हा ग्रंथ, हा एक लेख लिहिलेला आहे. आणि त्या काळातला 50 रुपये, म्हणजे आता सोन्याच्या भावाशी तुलना केली तर 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या आसपासचा पुरस्कार त्यावेळेला त्यांना दिला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाषेशी संबंधित अशी चर्चा केलेली आहे की एक भाषा कशी पाहिजे, भाषेला लिपी कुठली पाहिजे, एवढं चिंतन त्यांनी केलंय. आणि आणखीन त्यांचे एक लाला रामशरण दास म्हणून जे मित्र आहेत, सहकारी आहेत स्वातंत्र्य समरातील, त्यांनी ड्रीमलँड म्हणून एक त्यांचं कविता संग्रह किंवा हे लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी प्रस्तावना मागितली आणि एक अतिशय सुंदर छान प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एके ठिकाणी ते म्हणतात, तू हो पायाचा दगड एक अनामिक आणि वाघ उल्हासानं स्वतःच्या वक्षावर ते विराट आणि प्रचंड वास्तुशिल्प, यातना सोस्यामध्ये शोध खरा असरा, नको करू हेवा चकाकत्या कळसाच्या दगडाचा ज्याच्यावर बरस त्या जगाकडून स्तुती सुनले. मी आम्हाला एक लहानपणी कविता होती की पायरीचा दगड आणि कळसाचा दगड हे दोघं चर्चा करतायत
आणि कळसाचा दगड गर्वाने पायरीच्या दगडाकडे बघतोय आणि त्याला हिनवतोय आणि मग एक पंथस्थ वाटसरू थकलेला येऊन त्या पायरीच्या दगडावर बसतो आणि त्याच वेळेला एक कावळा कळसाच्या दगडावरती बसतो आणि शिटतो. हा त्या कवितेचा एंड केलेला मला लहानपणी बहुतेक पहिल्या 4 वर्षामध्ये ही कविता होती. आणि हा ग्रंथ त्याचं कौतुक करताना त्याच्या कवितांचे करताना शेवटी भगतसिंग म्हणतात, या पुस्तकाची मी विशेष करून तरुणांसाठी जोरदार शिफारस करतो, परंतु एका इशाऱ्यासहित अंधानुकरण करण्यासाठी किंवा त्यात जे लिहिलं आहे तेच प्रमाण मानण्यासाठी कृपया हे वाचू नका. ते वाचा, त्याची समीक्षा करा, त्यावर चिंतन करा आणि त्या आधारे तुम्ही तुमची स्वतःची मते बनवा. म्हणजे कुठंही कुणाचंही फॉलो करू नका, तुम्ही वाचा आणि तुम्ही स्वतःला घडवा, अशा स्पष्ट भाषेमध्ये भगतसिंग सतत सगळ्यांना सांगतायत. त्यांनी त्यांच्या पूर्वाश्रमीचे जे स्वातंत्र्य योद्धे आहेत, म्हणजे गदर याच्या गदरचे 1914-15 दरम्यान फाशी गेलेले असतील, त्याच्या अगोदर गेलेले असतील, त्याच्यानंतर गेलेले असतील, यांची कॅरिकेचर्स पण लिहिलेले होते, व्यक्तिचित्र लिहिलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी 2005 मुष्टियुद्ध म्हणून ज्यावेळेला ग्रंथ लिहिला त्याला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला होता आणि त्याच्यामध्ये मी 100 वर्षातले सगळे विश्वविजेते जे आहेत, हेवी वेट चॅम्पियन आणि इतर वेट्समधले, त्यांची एक दोन पानामध्ये मी व्यक्तिचित्र लिहित होतो. त्यावेळेला मला किती त्रास झाला असेल, मी 40 त्यावेळेला ते लिहित होतो. आणि हे 1926-28 दरम्यान, म्हणजे 19-20 दरम्यान भगतसिंगांनी त्यांच्या वेगवेगळ्या, म्हणजे कीर्ती, महारती, प्रताप, चांद, मतवाला, अकाली, वीर, अर्जुन अशा वेगवेगळ्या नियतकालिकं किंवा त्यांची पाक्षिकं म्हणूया, पाक्षिक असतील किंवा मासिक असतील, त्याच्यामध्ये त्यांचे लेख होते. त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 34 स्वातंत्र्ययोद्ध्यांचे जे फाशी केलेले आहेत, हसत हसत त्यांनी फास स्वतःच्या हातांनी गळ्यात घातलेले आहेत, अशांची चरित्र लिहित त्यांना सन्मान दिलेला आहे. मनस्वी आदर, प्रेम आणि सन्मान, जे नॉर्मली बऱ्याच वेळेला एकमेकाबद्दल कटुत असते. एक वकील दुसऱ्या वकिलाबद्दल कधी चांगलं बोलताना फारसं दिसत नाही, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरबद्दल सहसा हे करतं, एक क्रांतिकारक दुसऱ्याबद्दल चांगलं बोललेलंच असं नाही. पण भगतसिंगांनी अतिशय प्रेमाने या सगळ्यांचं, म्हणजे पण म्हणतो ना की छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता है, भगतसिंग मोठ्या दिलाचेच होते आणि म्हणूनच मोठे झाले. त्यांनी स्वातंत्र्याच्या संबंधात क्रांतिकारकांचा इतिहास लिहिताना होलिकोत्सवाच्या दिनी रक्ताचे डाग, काकुरीच्या वीरांचा परिचय, काकुरीच्या शहीदांच्या फाशीची घटना, नंतर कुका विद्रोह 1-2 हे लेख क्रांतिकारकांच्या शब्दचित्रामध्ये मदनलाल धिंगरा, अंबाप्रसाद, बलवंत सिंग, पथुरा सिंग, करतान सिंग सराभा, करतान सराभांचा यांचा फोटो तर भगतसिंग स्वतःच्या खिशामध्ये ठेवतो, त्यांना गुरुस्थानी मानत होते. अमीरचंद, अवध बिहारी, भाई बालमुकुंद, वसंतराव विश्वास, भाई भानसिंग, वतनसिंह, मेवासिंग, काशीराम, गंदासिंह, जगतसिंग, बंताबेन धामिया, रंगासिंग, वीरसिंग, उत्तमसिंग, अरुणसिंह, हरिनामसिंह, सोहनलाल पाठक, रामसिंह, भानसिंह, उधमसिंह, खुशराम, बोमेली युद्धातील 4 हुतात्मे, नंतर धन्नासिंह, वर्याम मसिंह दुग्गा, किसनसिंह गर्गज, संतासिंह, दलीपसिंह, नंदसिंह, कर्मसिंह, ह्या 34 जणांच्याबद्दल मी यांची नावं काय घेतली, आपल्या देशासाठी यांनी स्वतःला फाशी घेतलेला आहे, हौतात्म्य पत्करलेलं आहे, कमीत कमी नावं तरी आपल्या कानावरून जावीत. त्याच्यानंतर एक त्यांनी लेख लिहिलाय, तो पेटून उठून लिहिलाय, मायकेल ओडवायरने त्यांच्या एका पुस्तकामध्ये लिहिलंय की भूतपूर्व पंजाबचे गव्हर्नर आहेत ते म्हणतात, जे मी सांगितलं की जालियांवाला बाग हत्याकांडाच्या वेळेला ते गव्हर्नर होते तिथं, तर त्यांनी म्हटलं होतं की पंजाबच्या लोकांचा भारतीय चळवळीमध्ये फारसा सहभाग नाही आहे, म्हणजे ते मागं पडलेले आहेत वगैरे असं केलं. भगतसिंगांनी स्वातंत्र्य चळवळीतील पंजाबचा पहिला उठाव अशी लेख असा लेखच लिहून ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे खोडून काढलेलं आहे. म्हणजे माणूस कसा पेटून उठतो आपल्या बंधूंच्या बद्दल, आपल्या पूर्वजांच्या बद्दल जो अभिमान असतो, त्याच्यात त्यांनी कसं हे केलेलं आहे. आता भगतसिंगांनी त्यांच्या युवकांसाठी काय संदेश दिलेला आहे, तर एक युवक म्हणून त्यांनी लिहिलेला आहे, तो वयाच्या 17-18 वर्षी लिहिलेला आहे आणि त्याच्यातली कविता, म्हणजे एखादा कालिदास वाचतोय की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या वाचतोय आणि ते शब्द हे करतोय अशी भावना निर्माण होते. त्यांनी म्हटले
युवावस्था युवक याच्यावरती लिहिलंय, थोडंसं डिटेलमध्ये मी वाचतो, त्यामुळे त्यांची 17-18 वर्षाची प्रतिभा आपल्या लक्षात येईल. युवावस्था मानवी जीवनाचा वसंत काळ आहे. ही अवस्था गाठताच माणूस धुंद होऊन जातो. हजारो मध्ये चषकांची नशा त्याला चढते. विधात्याने दिलेल्या सगळ्या शक्ती सहस्त्रधाने उसळून येतात. युवावस्था ही मदांधातीप्रमाणे निरंकुश, वर्षा ऋतूतील रोरावत्या नदी प्रवाहाप्रमाणे अनावर, प्रलयकालीन सर्वग्रासी जंजावताप्रमाणे झपाटलेली, नवेल्या वसंताच्या पहिल्या फुलराणीच्या कलिकेसमान कोमल, ज्वालामुखीप्रमाणे उद्रेकी आणि भैरवी संगीताप्रमाणे मधुर अवस्था आहे. उज्ज्वल प्रभात समयीचे शोभा, स्निग्ध संध्येचे आभा, शरदातल्या चांदण्याचे माधुर्य, ग्रीष्म बांधण्याचा उष्णता आणि भाद्रपदी अमावस्येच्या मध्यरात्रीची भीषणता युवावस्थेमध्ये भरलेली असते. जसा क्रांतिकारकांच्या खिशामध्ये बॉम्बगळा, कटकारसेनांच्या अस्थनीमध्ये पिस्तूल, रणोत्सुक योद्ध्याच्या हातामध्ये खडग, तशी मनुष्याच्या देहामध्ये युवावस्था. 16 ते 25 वर्षातील हाडामासाच्या पेटरामध्ये विधात्याने जगभरातचे हाहाकार एकवटून बंद करतो. 10 वर्षापर्यंत ही झंझाकारी नाव तुफानी ओसळत्या प्रवाहामध्ये डगमगत राहते. युवावस्था दिसते शश्य श्यामाला वसुंधरीपेक्षा अधिक सुंदर, पण तिच्या आत भूकंपाचा भयंकरपणाही भरलेला असतो. म्हणूनच युवावस्थे माणसाची केवळ दोनच मार्ग आहेत. एक तो चढू शकतो उन्नतीच्या सर्वोच्च शिखरावर, किंवा पडू शकतो अधपाताच्या खोल अंधाऱ्या खाईमध्ये. वाटले तर त्यागी होऊ शकतो युवक, वाटले तर भोगी विलासी होऊ शकतो. तो देव बनू शकतो, पिशाचही बनू शकतो. तो जगाला त्रस्त करू शकतो, तो जगाला अवैधानी देऊ शकतो. जगामध्ये युवकांचे साम्राज्य आहे, युवकांच्या कीर्तीचे जगाच्या इतिहास उत्प्रोत भरलेले आहे. युवकच रणचंडीच्या ललाटावरील रेषा आहेत. युवक स्वदेशाच्या यशाच्या धुंदुबीचा भरभर निनाद आहे. युवकच स्वदेशाच्या विजय वैजयंतीच्या शक्तिशाली राजदंड आहे. तो महासागराच्या उन्मत उत्तुंग लाटेसारखा आक्रमक आहे. तो महाभारताच्या भीष्मप्रवाच्या पहिल्या ललकारीप्रमाणे विकराळ आहे. पहिल्या मिलनातील उन्मादक चुंबनासारखा रसरशीत आहे. रावणाच्या अहंकारासारखा निर्भीड आहे. प्रल्हादाच्या सत्याग्रहासारखा दृढ आहे, अडळ आहे. जर एखादे विशाल हृदय हवे असेल तर युवकांच्या हृदयाचा ठाव घ्या. एखाद्या आत्मत्यागी वीराची गरज असेल तर युवकांना हाक द्या. रसिकता हा तर त्यांचाच प्रांत आहे. तो निष्काळजी आहे, तो निश्चिंत आहे, रात्रीच्या रात्र जागतो. ज्येष्ठांच्या दुपारी चैत्राची चांदणी आहे. श्रावण भाद्रपदाची संततधारा, मंगोत्सवाची पुष्पवृष्टी, स्मशानाची निषदता, उद्यानाचे विहंग कुकिळकुजन. त्याला वाटले तर तो समाजाची आणि जनतेची चेतना जागी करेल, देशाची लाज राखेल, राष्ट्राचा चेहरा उजळून टाकेल, मोठी मोठी साम्राज्य उलटू टाकेल. पतितांचे उत्थान आणि जगाचा उद्धार करण्याची सूत्रे त्याच्याच हातात आहेत. तो या विशाल विश्वरंगमंचाचा सिद्धस्थ खेळाडू आहे. जर रक्त सांडायचे असेल तर युवकाशिवाय ते कोण देईल. तुम्हाला जर बलिदान हवे असेल तर तुम्हाला युवकाकडे सोडावे लागेल. प्रत्येक समाजाचे भाग्यविधाते युवकच आहेत. आजचे युवक हे उद्याच्या राष्ट्राचे भाग्य निर्माते आहेत. तेच भविष्यातील यशसिद्धीचे बीज आहेत. जगाच्या इतिहासाची पाने उघडून पाहा, युवकाच्या रक्ताने लिहिलेले संदेश पानोपानी दिसतील. आणि मग ते शेवटी म्हणतात की अजूनही जर तुझ्या अंगात जरा देखील लाज शिल्लक असेल तर उठून आईच्या दुधाची लाज राख, तिच्या उद्धाराचा विडा उचल आणि आसवांच्या एकेका थेंबाची शपथ घे. तिचे संकट पार पैलतीरा नेणे आणि मुक्तकंठाने मान वंदे मातरम मध्ये बराच भाग आहे. म्हणजे कुसुमाग्रजांच्या कविता आपण वाचतोय, कालिदासाचं नाट्य आपण वाचतोय, की मध्ये एक हिंदी पिक्चर, पण मी फार पिक्चरही नाही आहे, फिल्मी माणूस नाही आहे, पण 1942 लव स्टोरीमध्ये एक लड़की को देखा तो ऐसा लगा, आणि त्याच्यावरती ते पुढे जे जैसे की, आणि त्या प्रत्येक जैसे नंतर खिलता गुलाब, शायर का ख्वाब, वन में हिरन, चांदनी रात, मंदिर में जलता दिया, सुबह की धूप, लहरों का खेल वगैरे, असं जे काही ती उदाहरणं त्यावेळेला त्या ज्याने ते गीत लिहिलेलं आहे त्यांनी, बहुतेक जावेद अख्तरने लिहिलेलं असणार आहे, तर त्या लेवलचं लिखाण हे 1718 भगतसिंगांनी लिहिलेलं आहे. कुसुमाग्रजांच्या कविता आपण बघतोच, कृष्णावरती त्यांनी जे प्रेमगीत लिहिलेलं आहे, कृष्णाचं प्रेमगीत, की प्रेम कुणावर करावं, प्रेम कुणावरही करावं, राजाच्या उत्सव सणावर करावं, गायीच्या अथांग डोळ्यातील कारुण्यावरती करावं, रुक्मिणीच्या प्रेमावर वगैरे, अशा पद्धतीनं दुर्योधन कर्णाच्या अपराजित मरणावर करावं, अशा पद्धतीचं एक वेगळं ते प्रेम काव्य त्यांनी जे लिहिलेलं आहे तीच उंची इथं दिसते. आणि अशा पद्धतीनं ताकदीनं लिखाण करणारे भगतसिंग विद्यार्थ्यांना एक पत्र तुरुंगातून ते लिहितात, आणि त्यावेळेला ते सांगतात की सद्यस्थितीमध्ये तरुणांना असे सांगे की त्यांनी बॉम्ब आणि पिस्तुले हातात घ्यावीत असं सांगणार नाही,
विद्यार्थ्यासमोर यापेक्षा अधिक महत्वाची कामं आहेत. म्हणजे स्वतः बॉम्ब टाकून पिस्तूल हे करून स्वतः फाशीच्या तख्तावरती आहे, त्यावेळी ते म्हणतात की तुम्ही हे करू नका. येत्या लाहोर अधिवेशनात देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त लढाईची घोषणा काँग्रेस करणार आहे. देशाच्या इतिहासातील या कठीण काळात तरुणांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, आणि मग त्यावेळी तुम्ही काय काय केलं पाहिजे हे त्यांनी त्या लेखात सांगितलेलं आहे. आणि त्याच्याचमध्ये आणखीन एक लेख सुद्धा त्यांनी हे केला होता, जुलै 28 कीर्तीमध्ये आला होता, की त्याच वेळेला पंजाबमध्ये किंवा भारतामध्येच नियम निघाला होता की शाळेतल्या तरुणांना ऍडमिशन जर कॉलेज शाळा कॉलेजमध्ये पाहिजे तर त्यांनी लिहून द्यायचं की राजकीय चळवळीत भाग घेणार नाही, शिक्षकांनी लिहून द्यायचं. आणि मग त्यावेळेला त्याच्यावरती चिडून जाऊन भगतसिंगांनी हा लेख लिहिलेला आहे की अशा अटीवरती, म्हणजे आज असणार की आमचे दुर्भाग्य असे की लोकांनी निवडून दिलेला आणि आज शिक्षण मंत्री असलेला मनोहर शाळा महाविद्यालयाने परिपत्रक धाडतो आणि त्याच्यात तो म्हणतोय की जो स्वतः शाळा शिकलेला आहे आणि आज शिक्षण मंत्री झालाय, आणि अशा पद्धतीनं मग समाजाचं कसं नुकसान होणार आहे, विद्यार्थ्यांना जर राजकारणाचं पायाभूत शिक्षण नाही झालं तर कसं होईल. आणि मग शेवटी ते लिहितात की इंग्लंडच्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडून जर्मनीच्या विरुद्ध लढण्यासाठी बाहेर पडणे राजकारण नव्हते का. म्हणजे इंग्लंडमध्ये तुम्ही वेगळा नियम पाळताय आणि इथं तुम्ही वेगळा नियम पाळताय हे असं का, असा खडा सवाल भगतसिंगांनी त्यावेळेला निर्माण केलेला आहे तरुणांना आवाहन. आणि आता आपण शेवटचा सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे त्याच्याकडे येतोय की तुरुंगात जायचं. म्हणजे त्यांनी एक पॉलिसी निर्माण केली होती की आपण जी आपण संघटना निर्माण केली त्या संघटनेतून भारताचं स्वातंत्र्य जरी आपण मिळवू शकलो नाही तर स्वातंत्र्याला जवळ जाईल अशा पद्धतीनं आपण ब्रिटिशांचे एक 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 खांब त्यांच्या साम्राज्याचे खिळखिळे केले पाहिजे, त्यांना सळोगेपळ करून सोडलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्यांना तुरुंगामध्ये डांबलं जातं, ज्या दिवशी त्यांना तुरुंगात डांबलेलं आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांनी उपोषण सुरू केले. आज 15 जूनला नेमके त्याला 93 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि तिथून जो त्यांनी लढा सुरू केलेला आहे, त्यांना वेगवेगळी पत्रं लिहून, म्हणजे आपलं कार्य, आपली व्यूहरचना, आपले डावपेच आणि आपली उद्दिष्ट ही क्रांतिकारी प्रक्रियेचा भाग असावी म्हणजे काय याचा हा वस्तुपाठ हे जे आता आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्या अगोदर त्यांनी काय केलंय की भारतामध्ये जी गदर आंदोलन आहे, रासबिहारी बोस यांचं आहे, सचिनचंद्र सान्याल यांच्या चळवळी आहेत, हार्डिंगचा बॉम्ब हल्ला आहे, मैनपुरी कटला आहे, बंगाल महाराष्ट्र पंजाबमध्ये ज्या सशस्त्र चळवळी झाली ह्या पार्श्वभूमीवरती भगतसिंगांनी जी लायनेज तयार केलेली आहे आणि त्या लायनेजमधून आपण कसं पुढचं काम करतोय, म्हणजे भारताच्या चळवळीचा अखंड इतिहास कसा आहे आणि त्याच्यातली आपली जी चाल आहे तो त्याचा अविभाज्य भाग आहे अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःची चळवळ मोल्ड केलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक संघटना स्थापन केलेली आहे. त्याच्यात त्यांनी सांडर्सची हत्या, विधिमंडळामध्ये जो आवाजी बॉम्ब टाकलेला आहे तो, तुरुंगातलं उपोषणाचं हत्यार आणि न्यायालयाचं राजकीय आखाड्यामध्ये व्यासपीठामध्ये रूपांतर करणं ही भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांची एक लाईन ऑफ ॲक्शन होती. आणि त्या लाईन ऑफ ॲक्शननुसार त्यांचं सगळं चाललं होतं. आणि ज्याला आपण म्हणतो की गुगली बॉल टाकणं आणि झेल घेणं, ते ब्रिटिशांना गुगली बॉल टाकत होते आणि त्यांना झेल द्यावे लागत होते, आऊट होत होते, एवढं अतिशयानी. म्हणून भारताचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख भगतसिंगची स्तुती करताना म्हणत होतं पहिलं जे वाक्य आपण वाचले की भगतसिंगांनी आयुष्यात एकही चूक केली नाही. हा भारताच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजे गुप्तहेरांचा प्रमुख डायरेक्टर आहे तो हे म्हणतोय. आणि भगतसिंगांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टीम्स निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे बाल विद्यार्थी संघटना निर्माण केली, नवजवान भारत सभा निर्माण केलेली आहे, स्टुडंट्स युनियन आहे, लाहोर स्टुडंट युनियन आहे, आणि अशा पद्धतीनं किसान कामगार पक्षाशी सुद्धा संबंधित आहे नवजवान सभा आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या. जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी जेलच्या अगोदर आपण त्यांची एक दोन फक्त पत्रकं बघूया. ज्यावेळेला सँडर्स त्यांनी खून केला त्यावेळेला ते म्हणतात की 30 कोटी जनतेकडून सन्मान लाभलेला एक महान नेता एका मामूली नीच पोलीस अधिकाऱ्याच्या हातून मारला जातो आणि त्याचा सूड घेणं हे आम्हाला एक आव्हान होतं, भारतीय तरुणांना होतं, आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे. या देशात दलित आणि पीडित जनतेच्या भावनांना दुखवू नका, आपली सैतानिक कृत्य थांबवा. आम्ही शस्त्र बाळगू नये यासाठी तुम्ही सर्व कायदे केले आणि हेरगिरी केली तरीही पिस्तूल आणि रिव्हॉल्वर या देशाच्या जनतेच्या हातात येतच राहतील. जरी समजा सशस्त्र क्रांतीसाठी ती हत्यारे पुरी पडली नाही तरी राष्ट्रीय अपमानाचा बदला घेण्यासाठी नक्कीच ती पुरेशी आहे आणि म्हणून तुम्ही आमच्याशी व्यवस्थित वागा. हा सरळ सरळ धमकीचा इशारा 18 डिसेंबर 1928 साली बलराजच्या नावाने, बलराज म्हणजे भगतसिंगांनीच टोपरनाव घेतलेलं आहे, हा हे पत्रक भिंतीवरती तिथं हे केलेले आहेत. त्या शेवटच्या पॅरेग्राफ म्हणतात, एका माणसाची हत्या करण्याबद्दल आम्हाला खेद वाटतो, परंतु हा माणूस अशा एका निर्दयी नीच आणि अन्याय व्यवस्थेचा भाग होता
ती जिल्हा नष्ट करणे आवश्यक आहे. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारचा हस्तक म्हणून त्या माणसाची हत्या करण्यात आली. हे सरकार जगातील सर्वात अत्याचारी सरकार आहे. माणसाचे रक्त सांडण्याबद्दल आम्हाला खेद वाटतो, परंतु क्रांतीच्या वेदीवर कधी कधी रक्त सांडणे अनिवार्य होऊन बसते. माणसाकडून माणसाच्या होणाऱ्या शोषणाचा अंत करेल अशी क्रांती करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आपण पहिला लेख जो आंतरराष्ट्रीय राज्यवादी अनार्किझम वसुधैव कुटुंबकम वाचले तीच ही भूमिका आहे. दुसरं त्यांनी 23 डिसेंबर 1928 पत्रक वाटलेली आहे. जे पी सँडर्स मारला गेला, लाला लजपत रायांचा बदला घेतला गेला आणि शेवटच्या पॅरेग्राफ ते सांगतात की यानंतर सगळ्यांना विनंती की आपल्या शत्रूंना पोलिसांना आमचा ठावठिकाणा सांगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सहाय्य करू नये. जो कोणी या सल्ल्याच्या विरुद्ध काम करेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. इन्क्लाब जिंदाबाद. स्वाक्षरी बलराज, कमांडर इन चीफ म्हणजे भगतसिंग. आता त्यांनी 8 एप्रिलला जो बॉम्ब असेंब्लीमध्ये टाकला तर त्याला ते म्हणतात की त्यांनी जे पत्रक वाटलं त्या पत्रकात म्हटले की बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी खूप मोठ्या आवाजाची गरज असते. असे फ्रेंच अराज्यवादी हुतात्मा वॅलिया यांचे अमर शब्द आहेत आणि त्याची कृती लक्षात ठेवूनच आम्ही केले. त्याच पत्रकामध्ये पूर्ण मोठं पत्रक आहे की सायमन कमिशन पासून ही वेगवेगळी विधेयकं आणून भारतावरती कसं तुम्ही ॲट्रॉसिटी करताय आणि म्हणून आम्हाला आवाजी बॉम्ब टाकून तुम्हाला सावध करावं लागले की हा फक्त आवाजी बॉम्ब आहे, नंतर खरे बॉम्ब पडतील. आणि मग ते म्हणतात की व्यक्तीने मार्ग सोपे आहे पण तुम्ही विचार संपवू शकत नाही. जगातील महान साम्राज्य धुळीला मिळाली पण विचार चिरंतन टिकून राहिले. फ्रेंच घराणे, रशियन राजघराणे ही नष्ट झालेत. क्रांती विजयीवर पुढे झेपावले. मानवी जीवनाला आम्ही पवित्र समजतो. प्रत्येक व्यक्ती संपूर्ण शांतता आणि स्वातंत्र्य उपभोगेल अशा उज्ज्वल भविष्यावर आम्ही विश्वास ठेवतो. त्यामुळे मानवी रक्त सांडावे लागले याचे आम्हाला दुःख आहे, परंतु क्रांतीच्या द्वारे सर्वांना समान स्वातंत्र्य देण्यासाठी, माणसाकडून माणसाच्या होणाऱ्या शोषणाचा पूर्णतः अंत करण्यासाठी क्रांतीच्या वेदीवर काही व्यक्तीचे रक्त सांडणे अनिवार्य आहे. इन्क्लाब जिंदाबाद. म्हणजे मी जे पहिल्यांदा तो जो भाग घेतला आंतरराष्ट्रीय विचाराचा तो आता तुमच्या लक्षात येईल. परत त्यांनी 12 जूनला लगेच इन्स्पेक्टर जनरलला पत्र पाठवले आणि सांगितले की आम्हाला शिक्षा झाल्या झाल्या, तुम्ही जे अगोदर चांगली वागणूक देत होता ती बंद झालेली, ती पुन्हा सुरू करा. त्याच्यानंतर उपोषणाची सूचना त्यांनी 17 जूनच्या लेक्चरच्या दिली की मी 15 जूनपासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि माझं वजन अमुक पाऊन कमी झालेलं आहे, तर राजकीय कैद्याचा विशेष दर्जा लवकरात लवकर आम्हाला मिळाला पाहिजे. होम मेंबरच्या नावाने त्यांनी 24 जुलैला 1929 पत्र लिहिलेलं आहे आणि राजकीय कैद्यांना जेवण युरोपियन कैद्यासारखं आणि इतर सगळ्या सुविधा युरोपियन कैद्यासारखे मिळाल्या पाहिजे. त्याच्यानंतर कामाच्या नावाखाली कारागृहात प्रतिष्ठा कमी करेल अशी आम्हाला कामं सांगू नका. पुस्तके लेखन साहित्य आम्हाला मिळालं पाहिजे आणि राजकीय कैद्यांसाठी एक वेगळा वॉर्ड तयार करा आणि तिथं सगळे कैदी एका साईडला एकत्र करा, तिचे एकमेकाशी भेटले पाहिजेत आणि इतर सगळ्या सुविधा त्यांना व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचं पत्र आहे 5 सप्टेंबर 1929 त्यांनी पंजाब कारागृहाचे जे अध्यक्ष आहेत आणि त्याची चौकशी समिती वगैरे त्यांना लिहिलेलं पत्र आहे. आणि मग त्यांना कैद्यांना कसा त्रास दिला जातो आणि त्याच्या त्या पत्रकात ते म्हणतात की आमचे दास साथी जे आहेत, दास त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जर सरकारला वाटत असेल की त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही आमच्या कर्तव्यापासून माघार घेऊ तर सरकारची ती गंभीर चूक ठरेल. आम्ही हे ठामपणे सांगत आहोत की आम्ही सगळे त्याच्याच मार्गाने जाणार आहोत, परंतु संघर्ष निरंतर जारी राहण्यासाठी आम्ही आमची 2 गटात विभागणी केली आहे. पहिला गट ताबडतोब उपोषणाला आरंभ करत आहे आणि त्याचबरोबर पहिल्या गटातला कोणी सदस्य मरण पावला की दुसऱ्या गटातील एकजण त्याची जागा घेणार आहे. आणि पुढे ते म्हणतात की आम्ही हा संघर्ष इतक्या दृढनिश्चयाने करत आहोत की अशा उचित व पवित्र ध्येयासाठी मरेपर्यंत संघर्ष करण्याशिवाय दुसरे काही अधिक सन्माननीय उदात्त असू शकत नाही. त्याच्यानंतर विशेष न्यायाधिकाऱ्याचे न्यायालय लाहोर, त्याला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. न्यायालयात पोलिसांचे क्रूर व बेकायदेशीर वर्तन कसं होत चालले, लोका कैद्यांना कशी मारहाण केली जाते, परत परिणामकारक उलट तपासणीसाठी आम्हाला सुविधा मिळायला पाहिजेत हे लिहिलंय. गृहमंत्री भारत सरकार यांना त्यांनी तार लिहिले केलेले आहे. भारत सरकारच्या गृहमंत्र्याला तारवलेलं स्मरणपत्र पुढं आहे आणि त्या स्मरणपत्रामध्ये ते सांगतात की आम्ही उपोषण सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या कैद्यांना, वेगवेगळ्या जेलमधल्या कैद्यांना, सचिनराव सान्याल, रामकृष्ण खत्रे, भट्टाचार्य, राजकुमार बक्षी, मन्मथनाथ, काकुरी खटल्यातील अनेक कैद्यांना कडक शिक्षा देण्यात आल्या. त्यांना बेड्या ठोकून एकांतवासात टाकलेलं आहे. काही भट्टाचार्यांना क्षयाचा आजार आहे. बरेली कारागृहामधील तिघांनाही शिक्षा दिल्या आहेत. म्हणजे आम्ही उपोषण करतोय म्हणून आम्हाला वेगळ्या ॲडिशनल शिक्षा दिल्या जात आहेत याच्याकडे लक्ष द्या. या संदर्भात पंडित नेहरूंनी
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सप्टेंबर 1929 आणि जानेवारी 1930 मध्ये दोन वृत्तनिवेदने दिले आहेत, तरीही त्याचा सरकार विचार करत नाहीये अशा पद्धतीने तक्रार. पुढे ते म्हणतात की भारत तुम्ही आमच्यावरती किती अत्याचार केले तरी भारत आणखी असेच बरेच यतींद्र रामरखा बांसिंह जन्माला घालवू शकतो. पुढे म्हणतात आपल्या बळीचे शोषण करून त्याला मारून टाकणारा एखादा हल्लेखोर आणि बदमाशाला मारून तरुण मुलीचे अब्रू वाचवणारा समाजाची नराधमापासून मुक्तता करणारा माणूस दोघे एकच कसे असू शकतात. एक स्वार्थी आहे एक निस्वार्थी आहे. निस्वार्थी भावनेनं जो एखादा अत्याचार गुन्हा करतोय त्याला तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये घेतलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आणि मग शेवटी ते म्हणतात की राजकीय अपराध काहीही असला तरी त्यांना सक्तमजुरी अपमानकारक काम देण्यात येऊ नये आणि त्या सुविधा दिल्या पाहिजेत. आणि खाली भगतसिंगाची सही आहे. राजकीय कैद्यांना मूलभूत हक्क नाकारले जात आहेत, म्हणजे त्यांना वकिलांच्या भेटीगाठी व्यवस्थित नातेवाईकांना व्यवस्थित भेटता येत नाही, म्हणजे जे मूलभूत अधिकार दिलेले असतात ते सगळेच तुम्ही हे करत आहात, म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. स्पेशल मॅजिस्ट्रेट लाहोरना लोकांच्या डोळ्यात न्यायालयातून धुळपेक केली जात आहे. 11 फेब्रुवारी 1930 पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश लोक कसं बाहेर एक वेगळं हे करतात आणि जेलमध्ये कसं वेगळ्या पद्धतीनं वागतायत ह्याच्यावरती डिटेलमध्ये हे केलं. ते म्हणतात की आमचे सगळे आरोपी जे आम्ही आहोत ते वेगवेगळ्या प्रांतातले आहेत, सगळ्यांचे सगळे नातेवाईक एकत्र येऊ शकत नाही, तर एखादा नातेवाईक आला तर त्यांना इतरांनाही भेटून सगळ्यांची माहिती नंतर ते आपापसात पोहोचवू शकतात, तर त्यासाठी तुम्ही ते परवानगी दिली पाहिजे. कोणी बंगालचा आहे, कोणी बिहारचा आहे, कोणी महाराष्ट्रातला आहे, तर त्यांच्या लोकांना एकमेकाला भेटून दिलं तर ते एकत्र बाहेर देऊ शकतील. प्रत्येकाचे नातेवाईक प्रत्येक वेळेला येऊ शकणार नाहीत. परत त्यांनी वकिलांचे वकील पण भगतसिंग बनलेले आहेत. ते म्हणतात की आमच्या वकिलांना बसायची जी जागा असते कोर्टामध्ये, नॉर्मली जज डायसवरती बसलेले असतात आणि समोर खुर्च्या असतात, त्यातली एक बाजू सरकारी वकिलांची पोलिसांच्या वकिलांची असते आणि दुसरी बाजू आरोपींच्या वकिलांची असते. तर भगतसिंग म्हणतात की आमच्या आरोपींच्या वकिलांची बसण्याची जागा आहे, तिथं तुमचे इतर वकील सरकारी माणसं कशी येऊन बसतात. आमच्या वकिलांना बसायला जागा नसल्यामुळं त्यांच्याशी आम्हाला कायदेविषयक सल्ला करायला चर्चा करायला आम्हाला वेळ मिळाला नाही, आमच्यावरती अन्याय होतोय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सळो की पळ करून सोडवणं. आणि पुढे ते म्हणतात की आम्हाला आमचे जीवन वाचवण्यासाठी योग्य संधी जरी मिळायला हवी किंवा आमच्या धैर्य चालवल्या गेलेल्या खटल्यात आम्हाला दिल्या जाणाऱ्या शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहोत. परत ते म्हणतात की आम्हा काही आरोपी कैद्यांना कधी शिक्षा भोगणारे कैदी समजले जातात, जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षा भोगणारे कैदी म्हणून आमच्याकडे बघू नका. म्हणजे अशा पद्धतीनं जिथं जिथं त्यांना हे करता येईल, म्हणजे हे राजकीय व्यासपीठ जमवले बनवलेलं आहे. आणि नंतर मग ज्यावेळेला विशेष न्यायालय तयार केलं गेलं आणि स्पेशल म्हणजे मी ज्याला कांगारू कोर्ट किंवा जम्पिंग कोर्ट म्हटलेलं आहे की असं कोर्ट तयार करून त्यांनी एकेरी सगळं हे केलंय. आणि ते खटला म्हणजे आरोपी नसले तरी खटला चालू शकतो अशा पद्धतीने केले. मग त्याला त्यांनी जे पत्र लिहिलेलं त्याच्यातले एकात म्हटले की न्यायालय थोतांड आहे, साम्राज्यशाहीचे हत्यार आहे. आणि कमिशनर विशेष न्यायालयाला त्यांनी 5 मे 1930 पत्र लिहिलंय. आणि मग त्याच्यात ते लिहितात की जर कोणतेही सरकार जनतेला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवत असेल तर असे सरकार नष्ट करणे हा जनतेचा केवळ अधिकारच नव्हे तर तिचे आवश्यक कर्तव्य देखील आहे. ब्रिटिश सरकारचा समूळ उच्छेद करण्यासाठी देशामध्ये जमेल त्या तऱ्हेने क्रांती घडवण्याची अवलंबणे प्रत्येक प्रकारचे प्रयत्न आणि प्रत्येक पद्धती हे नैतिकदृष्ट्या उचित आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणजे कमिशनरलाच पत्र लिहिलंय की आम्ही जे करतोय ते योग्यच करतोय कारण तुम्ही त्या पद्धतीनं वागत आहात. पुढे ते त्या याच्यामध्ये म्हणतात की फ्रान्सच्या उच्च न्यायाधीशाने जे म्हटलंय की कायद्याची प्रतारणा आंतरिक प्रेरणा स्वातंत्र्य संपुष्टात आणणे व त्यावर निर्बंध घालणे नाही तर स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि त्याचा विकास करणे आणि असे सामाजिक हितासाठी जे कायदे आहेत तशा पद्धतीनंच कायदे पाहिजेत. कायदा जोपर्यंत माणूस जनतेचे मानस म्हणजे तिच्या भावना प्रकट करतो तोपर्यंत कायदेशीर पावित्र्य टिकून राहते. तो ज्या वेळेला शोषक बनतो सरकारच्या हातातलं किंवा कागदाचा कपटा बनून जातो त्याचं पावित्र्य आणि महत्व संपुष्टात येतं, त्यावेळेला तिच्या विरुद्ध आवाज उठवणं हे नागरिकाचं आणि सगळ्यांचं कर्तव्य ठरतं. आणि याच कारणाने आम्ही यामध्ये ह्या कोर्टच्या कार्यामध्ये सहभागी होणार नाहीत. आणि सही केली भगतसिंग, जितेंद्रनाथ सान्याल, महावीर सिंग, बटुकेश्वर दत्त, गयाप्रसाद आणि कुंदनलाल. म्हणजे त्यांनी त्यावेळेला सांगितलं की तुम्ही अन्यायी पद्धतीनं वागत आहात, त्यामुळं आम्हाला आता जे कोर्ट चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. आता विशेष न्यायालयामध्ये
एक पुनर्रचना होते, म्हणजे पहिल्यांदा काय होतं की 1 मे 30 ला ज्यावेळेला अध्यक्ष येतो आणि न्यायमूर्ती कोल्डस्ट्रीम अध्यक्ष आहेत, न्यायमूर्ती आगा हेदर आणि जी सी हिल्टन हे दोघं जण सदस्य आहेत, ह्या तिघांचं ते न्यायालय स्पेशल कोर्ट तयार केलं होतं आणि 12 मेला भगतसिंग आणि इतर त्यांच्या सहकाऱ्यांना लाथांनी हबक्यांनी काठीनं मारहाण केली झाली कोर्टात जजेस लोकांच्या समोर, आणि तो दिवस मग आपण भगतसिंग दिवस म्हणून संपूर्ण भारतभर नंतर साजरा केला होता. तर त्यावेळेला मग काय झालंय की कमिशनरनी काय केलंय की न्यायाधीश बदललेत, पण त्याच्यात काय केलं की कोल्डस्टीन जे मेन अध्यक्ष होते त्यांना काढलेलं आहे, आगा हेदर आहेत ते राजीनामा देतात, पण जे सी सी हिल्टन आहेत त्यांना अध्यक्ष बनवलं जातं, म्हणजे त्या अगोदरचा जो अन्याय झाला आणि जे काही रुलिंग होत होतं त्याच्यात ते सहभागी होतेच, तर त्यांचं सहभागी असणं हे चुकीचं आहे हे भगतसिंगांनी लगेच पत्रात लिहिलेलं आहे. आणि न्यायालयात आम्हाला भेटीगाठीची परवानगी पाहिजे, बचावासाठी सुविधा तातडीनं आम्हाला मिळाल्या पाहिजेत, आणि जवळजवळ 11 त्यांनी मागितलेले आहेत, म्हणजे लीगल प्रोसिडिंगमध्ये काय काय करायचं त्याच्यासाठी. आणि प्रशासकीय आरोग्य बचावात अडथळे येत आहेत, प्रशासनाशी हातमिळवणी करून कैद्याच्या छळात न्यायालयांचा सहभाग आहे अगदी डिटेलमध्ये, म्हणजे ते कुणालाच स्पेअर करत नाहीत. न्यायालयाच्या आदेशाची अजूनही अंमलबजावणी नाही, म्हणजे अगोदर जे काही न्यायालयाने सांगितलेलं आहे, न्याय यंत्रणेत अनुचित व्यवहाराला आळा घालावा म्हणून एक पत्र आहे, न्यायालयाने बचावासंबंधीचे अंतिम आदेश पुढे ढकलावेत म्हणून एक पत्र आहे. आता राजकीय भूमीच्या केजच्या समर्थनार्थ, म्हणजे आता बघा प्रोफेशनल इथिक्स जे आहेत, क्रांतिकारकांचे काही इथिक्स आहेत की आपण जे काही कृत्य करतोय ते वैयक्तिक नसून ब्रिटिशांच्या विरुद्ध, ब्रिटिश राज्याच्या विरुद्ध भारतीय नागरिकांनी केलेले एक कृत्य आहे, त्याचा फक्त एक साखळी आहे, साखळीतले एक आपण कडा म्हणतो ना, आपण कडा आहोत. तर काय होतं, 13 डिसेंबर 1930 ला पंजाबचे गव्हर्नर जे आहेत जॉफ रेडी, तर यांच्यावरती हरिकृष्ण तलवार म्हणून जे एक क्रांतिकारक आहेत त्यांनी हल्ला केला. बेसिकली ही वॉज अ शार्प शूटर, म्हणजे ज्यावेळेला त्यांना ती भूमिका दिली गेली की तुम्ही या माणसाला मारायचं आहे, त्यावेळेला वडिलांनी पुन्हा त्याचं प्रॅक्टिस केलेलं आहे, आणि ज्यावेळेला ते कार्यक्रमामध्ये जातात त्याच्यावरती गोळी झाडतात आणि नेमकी त्या गव्हर्नर वाचले जातात आणि एक पोलीस अधिकारी तिथं मरतो आणि इतर लोक जखमी होतात, त्यांना पकडलं जातं. ज्यावेळेला वडील त्यांना भेटायला येतात त्यावेळेला ते म्हणतात की ते जाऊ दे सगळं, तुझा नेम चुकला कसा. मग त्यावेळी ते सांगतात की मी ज्या खुर्चीवरती उभा राहून गोळी झाडली त्या खुर्चीचा एक पायाची उंची कमी होती आणि त्यामुळे ती डगमगली आणि गव्हर्नरच्या खांद्याला गोळी लागली आणि दुसरी गोळी मग पोलीस अधिकारी जो बाजेवरती चार्ज करून येत होतं त्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला. म्हणजे हा कॉन्फिडन्स त्या मुलाचा होता. पण असफ अली म्हणून जे वकील दिल्लीवरून मागवले होते, त्यांनी भरपूर फी वगैरे घेतली होती, भगतसिंगांना ते आवडलं नव्हते, पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे कि ते म्हणतात की दिल्लीहून असफ अली यांना बोलावले गेले आणि त्यांनी आपली फी म्हणून एक भरभक्कम रकमेबरोबरच 500 दुप्पट भावे वसूल केले. खरं तर लाहोरचा कोणी चांगला वकिलापेक्षा अतिशय कमी फी घेऊन तयार झाला असता. पण माझं पत्र लिहिण्याचा हा भाग नाहीये. मृत्यूदंड निश्चित दिला जाणार आहे, तर त्या काळामध्ये त्याविषयी आता जास्त न बोलता मी इतर गोष्टींमध्ये बोलते, कारण असफ अलीने काय केलं होतं, एक डिफेन्स घेतला होता कोर्टामध्ये की आमच्या अशिलाला, म्हणजे हरिकृष्णला, गव्हर्नरला मारण्याचा त्याचा कोणताच हेतू नव्हता, तो फक्त त्यांना जखमी करू इच्छित होता आणि हे सारे तो केवळ इशारा देण्यापुरते करू इच्छित होता. मग भगतसिंग पुढे म्हणतात की याचा शांतपणे विचार करा की असा जबाब देणे मूळ हेतूचा अवमान करणारे ठरणार नाही का. मूळ हेतू काय, की त्यांना सांगणं की आम्ही तुम्हाला मारण्यासाठीच गोळी झाडली होती, तुम्ही बचावला आहात, आज व्यवस्थित वागला तर उद्या परत दुसरी गोळी येणार नाही तर पुन्हा गोळी येणारच आहे, म्हणजे ही भीती त्यांच्या मनात निर्माण करायची सोडून तुम्ही सांगताय की आम्ही हल्ला हा फक्त याच्यासाठी केला होता, कारण भगतसिंगांनी ज्यावेळेला असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता तो आवाजी बॉम्ब होता आणि तो आवाजच होता, खरा बॉम्ब टाकलेलाच नव्हता. तर तसं म्हणे आम्ही हा डिफेन्स घेतोय असं जर म्हणत असले तर हे म्हटले चूक आहे, तुम्ही ब्रिटिशांना वाघ म्हटलं तरी ते खाणार आहेत, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहेत, त्यामुळे असा डिफेन्स घेणं उलट तुम्ही तुमच्या याच्यासाठी तुमची केस तुम्ही वीक करताय, त्यांचा हौतात्म्य, त्यांना फाशी तर मिळणारच आहे पण त्याच्या हौतात्म्याची उंची तुम्ही कमी करताय वकिलाच्या मूर्खपणामुळं. मग ते म्हणतात की तुमचा डिफेन्स असा पाहिजे होता की असेंब्ली घटना, व्हाईसरॉयची गाडी उडवण्याचा प्रयत्न, चितगावची घटना, अशा सगळ्या घटना ह्याची पुढची कडी म्हणून हा हल्ला होता. बळे तुम्ही त्यासाठी काय केलंय की बळाचा अनिर्बंध वापर केलाय, मुंबईतला लाठीमार घ्या, अमृतसरमधील लाठीमार घ्या, स्त्रियांना केलेल्या अटका, मारहाण,
परत गोळीबार आणि असे जे काही कट करून एकतर्फी ज्या शिक्षा देत आहे, फाशी देत आहे, ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हा हल्ला आहे असं तुम्ही म्हटलं पाहिजे. आरोपीने केवळ संपूर्ण जनतेच्या अशा असंतोषाचा केवळ एक इशारा दिला आहे की ज्या असंतोषाचा भडका उडाला तर प्रलयाची परिस्थिती निर्माण होईल. देशाला रक्तपाताच्या दिशेने घेऊन जाणे सरकारचे धोरण आहे का? लोक कोणत्याही क्षणी अनावर होऊ शकतात आणि अहिंसेच्या धोरणाचा त्याग करून हिंसात्मक संघर्षाला प्रवृत्त होऊ शकतात हे लक्षात ठेवा. आणि आरोपीची अशी अजिबात इच्छा नाही की लोकांच्या पावलाला सरकारने रोखावे, उलट सरकारचे हे धोरणच लोकांना लढ्याला उभे करेल. म्हणजेच तुम्ही ज्या पद्धतीने वागताय त्याची रिॲक्शन हीच होणार आहे, तर तुम्ही व्यवस्थित वागा. आणि शेवटी ते म्हणतात की आदर अशा वाद्याप्रमाणे तुम्ही असं म्हणू शकता डिफेन्समध्ये की तो एका व्यक्तीला मारण्यासाठी पुढे आला नव्हता, तर एका प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आला होता. माणसाची हत्या करण्याने त्याला निश्चितच खूप दुःख होते, पण दुसरा कोणताच उपाय नाही. क्रांतीच्या बलिवेदीवर बऱ्याच व्यक्तींना बलिदान द्यावे लागेल हीच ती एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती तर आहे, ही एकच व्यक्ती आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पुढं लिहा, म्हणजे इन्स्पेक्टरला ते मारू इच्छित नव्हते त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू शकता तुम्ही. आणि पुढं गव्हर्नरला मारू इच्छित नव्हता तो, असे म्हटल्याने त्याला वाचवता येईल असे वकिलांना वाटते की काय, पण असा बजाव करणे हा शुद्ध पोरकटपण आहे. यातून काही फायदा तर होणारच नाही, पण तोटे मात्र होतील. कोणत्याही घटनेला सर्वसाधारण आंदोलनापासून अलग केले तर त्या घटनेचे महत्व सरवून जाईल. जे वाईट काम करावे लागते त्याचा आपण जास्तीत जास्त सदुपयोग का नाही करायचा? भविष्यात देखील प्रत्येक अशा प्रयत्नाचा संपूर्ण संबंध संपूर्ण आंदोलनाशी जडला पाहिजे. गेल्या 50-60 वर्षात 100 वर्षात जी आंदोलनं चालली त्याची जी कडी आहे ही जाणीव त्यांना झाली पाहिजे. आणि या प्रयत्नाद्वारे क्रांतिकारी आंदोलनाची सार्वजनिक आंदोलनाची सांगड घातलून सगळ्यात चांगली पद्धत ही राहील की बचाव करण्यासाठी सद्विवेक बुद्धी जागी असणारे वकिलांनाच बोलावले पाहिजे. म्हणजे असे अर्धवट वकील तुम्ही बोलवू नका, चांगले वकील बोला. आणि क्रांतिकारी सौंदर्याचं सौंदर्य नष्ट करू नका, कारण ही जी क्रांतिकारी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीचं सौंदर्य कशात आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीला इशारा देऊन तुम्ही स्वतःचं आयुष्य कमी करतोय, तुम्ही स्वतःला फाशी घेताय. हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य तुम्ही कुठेतरी अशा छोटे छोटे डिफेन्समध्ये हे करू नका. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही एकाला एक हे पाडलं पाहिजे. आणि पुढे म्हणतात, आपण प्रचार करत असलेल्या विचारांचा आणि आदर्शाचा आपण अशा खटल्यामध्ये स्वीकार केला पाहिजे आणि भाषण स्वातंत्र्याच्या अधिकाराची मागणी केली पाहिजे. पण असे म्हणणे कुठे आणि हे म्हणणे कुठे की आम्ही काहीच बोललो नाही, अशा तऱ्हेने आपणच आपल्या आंदोलनाच्या हिताच्या विरोधात जातो. आणि आपण आपला आपण जो अत्यंतिक त्याग करतोय, स्वतःचं जीवन नष्ट करणं, ही एवढी मोठी किंमत आपण देत असताना मग हे असे किरकोळ बचाव करून तुम्ही हे का करताय? आता मागच्या वेळेला चुकून मी 13 दिवस म्हटलं होतं, पण भगतसिंगांना फाशी द्यायच्या अगोदर 2 ते 3 दिवसांनी एक पत्र लिहिलं होतं गव्हर्नर पंजाबला. काय झालं होतं की त्यांचे जे प्राणनाथ मेहता म्हणून जे कायदेशीर सल्लागार आहेत ते कोर्टात जेलमध्ये त्यांना नेहमी भेटायला येत होते आणि ते 1-2 दिवस अगोदर फार मागायला लागले भगतसिंग राजगुरू सुखदेवजी की तुम्ही माफीचा अर्ज करा, कदाचित माफी होईल वगैरे. राजगुरू आणि सुखदेव एकदम खवळतात, त्यांच्या अंगावरती धावून जातात. भगतसिंग त्यांना शांतपणे थांबवतात आणि म्हणतात प्राणनाथ मेहतांना की तुम्ही असं करा की तुमचा एक अर्ज तयार करा आणि आम्ही पण अर्ज तयार करतो आणि मग आपण ठरवू कुठला अर्ज पाठवायचा म्हणून. आणि परत अगदी आनंदाने प्राणलाल मेहताच्या वेळेला तो अर्ज घेऊन त्यांचा येतात, एक वकिलांचा सल्ला घेऊन तयार करून येतात. त्यावेळेला ती परवाची चर्चा व्हायच्या अगोदरच्या दिवशी भगतसिंगांनी ऑलरेडी पंजाबच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं, त्याच्यात सांगितलं होतं की आम्ही युद्ध कैदी आहोत, आम्हाला युद्धाप्रमाणे तुम्ही हे करा की युद्ध पेटलेले आहे आणि जोपर्यंत मुठभर बलवान बांडगुळे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी भारतातील मोलमजुरी करणाऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या निसर्गदत्त साधनांचे शोषण व लूट करत राहतील तोपर्यंत युद्ध सुरू राहील. आणि तुमच्या ऑर्डिनन्सनुसार आम्ही कट कारस्थान केले तर तुम्ही सैन्यांना बोलवा, आम्हाला गोळ्या झाडा, आम्हाला फाशी देऊ नका. अशा पद्धतीनं भगतसिंगांनी इथंही शेवटच्या क्षणी सुद्धा कुठंही माघार घेतली नाही. आणि अशा पद्धतीनं अतिशय ज्याला आपण म्हणतो प्रेमाचं प्रतीक असणारं, कारण भगतसिंगाचे हे रूप, कारण आजपर्यंत आपण बघितलं की भगतसिंगाची तिरकी टोपी, भगतसिंगाचं हे कर म्हटलं की हे मिशाला पिळी देणं आणि त्याच्यानंतर पिळी देऊन गोळी मारल्याचा आविर्भाव करणं, अशा पद्धतीनं आपण भगतसिंगांना हे करतो. तर भगतसिंगांनी
क्रांतीच्या अनुषंगाने जे लिखाण केलं होतं म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि हे जे आपण बघितलं, तर त्याचबरोबर मागच्या वेळेला आपण जे एक हे केलं होतं की नव्या युगाचे नेते कसं कसं विचार करतात आणि साधू आसवानींच्यावरती एक दोन पानं लिहिली होती आणि त्याच्यानंतर मग ते साधू आसवाने कसे स्वप्नाळू आहेत आणि ते म्हणतात की साधू आसवानींचं एक हे केलं आहे, एकांतात भारताचा आवाज मी ऐकला आहे, माझ्या दुःखी मनाने कित्येक वेळा हा ऐकले आहे की स्वातंत्र्याचा दिवस दूर नाही, कधी कधी खूपच अद्भुत विचार माझ्या मनात येतात आणि मी उद्गारतो आमच्या हिंदुस्थान निष्कलंक आणि पवित्र आहे कारण प्राचीन ऋषीमुनी त्याचे रक्षण करत आहेत, आमच्या सभोवती त्यांची सुंदरता आहे परंतु आम्ही त्यांना बघू शकत नाही. आणि मग भगतसिंग स्वतःची कॉमेंट देतात, हे कवीचे आक्रंदन आहे की तो वेड्यासारखं किंवा बाबडेपणाने म्हणतो म्हणत राहतो, आमची माता बलशाली आहे, महान आहे, खूप हे आहे, तिचा पराभव करणारा कोणी जन्माला आला नाही वगैरे, हे सगळं थोतांड नाही म्हटले, हे असं काही हे नाही आहे. शेवटी बंदुकीच्या बळावरतीच ब्रिटिशांनी आपल्यावरती हे केलेलं आहे. आणि मग पुढे सुभाषचंद्र आणि जवाहरलाल यांची त्यावेळेची जी मुंबई पुण्यामध्ये इतर झालेल्या भाषणांचं ज्यावेळेला त्यांनी हे केलं आहे, त्यावेळेला सुभाषनं त्यांनी म्हटलंय की ते गूढवादी भाऊक आणि हळवे आहेत आणि पंडित नेहरू त्याच्यासाठी अतिशय परफेक्ट विचार मांडत आहेत आणि पंडित नेहरूंच्या विचारांचं त्यांनी तिथं हे केलेलं आहे. ते काय म्हणतात, पंडित नेहरू एके ठिकाणी म्हणतात की ज्या कुठल्याही देशात जाल त्याला असेच वाटते की त्याच्याकडे जगासाठी एक विशेष संदेश आहे, इंग्लंड जगाला संस्कृती शिकवणारा ठेकेदार म्हणतो, मला तर आपल्या देशाजवळ अशी कुठलीच खास गोष्ट आढळत नाही, सुभाषबाबूंना मात्र याबाबत ठाम विश्वास आहे. मग सुभाषबाबू कसं की आपण देशाचं हे केलं पाहिजे, देश असा आहे तसा आहे वगैरे असं. पंडित नेहरूंचं पुढं म्हणणं असं आहे की आम्ही जे कोरोनाच्या जमान्यात म्हणजे 1300 वर्षापूर्वीच्या अरब प्रदेशाची परिस्थिती निर्माण करू इच्छितात, जे मागे भूतकाळात वेदांच्या जमान्याकडे डोळे लावून बसले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो गेलेले युग परतून येत नाही, अर्थलेच विचार करू सुद्धा नका, काल्पनिक जगाला काही दिवस ते घट्ट स्थिर धरून ठेवले तरी वास्तवातले जग कधीच परत मागे फिरकू शकत नसते, म्हणून तुम्हाला विद्रोहाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक आर्थिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात तुम्ही बंड केलं पाहिजे. आणि शेवटी भगतसिंग म्हणतात की सुभाष आज हृदयाला काही खाद्य पुरवण्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मानसिक खुराक देत नाही. आता खरी गरज आहे की पंजाबमधील तरुणांनी या क्रांतिकारी विचाराबद्दल खूप विचारमय करून हे दृढ केले पाहिजे. आज पंजाबला मानसिक खुराकाची खूप गरज नाही, ती पंडित नेहरू कडून मिळू शकेल याचा अर्थ असा नाही की आंधळेपणाने त्यांची बाजू घ्या, परंतु पंजाबच्या तरुणांनी विचार केला पाहिजे. म्हणजे मगाशी जसं त्यांनी एका काव्य संग्रहाचं हे करताना सांगितलं की तुम्ही विचार करा, ऐका, तुम्ही आंधळेपणाने फॉलो करू नका. आता दुसरा एक लेख पंडित भगतसिंगचा असा आहे की तो 28 ऑगस्टमध्ये त्यांनी हे केलंय आणि लाला लजपतराय यांच्यावरती अतिशय कडक प्रहार केलेले आहेत आणि गंमत बघा हे प्रहार फक्त वैचारिक आहेत. त्याच्याच नंतर 4 महिन्यांनी लाला लजपतराय यांच्याबरोबर भगतसिंग लाहोर रेल्वे स्टेशनवरती सायमन कमिशनच्या विरोधी आवाज उठवण्यासाठी आहे आणि तिथं स्कॉट अधिकाऱ्याच्या लाठीला बळी पडलेल्या लाला लजपतरायांचा खून बदला म्हणून त्यांनी सँडर्सचा खून करून घेतलेला आहे आणि स्वतः फाशी गेलेले आहेत. पण त्याच लाला लजपतरायांना त्यांनी त्यांच्या 2 लेखाबद्दल भगतसिंगांनी किती झोडपले हे आपण बघूया. आणि त्याच्यात ते म्हणतात की महाराष्ट्र कौन्सिलच्या निवडून लालाजींनी काँग्रेसची साथ सोडली आणि काँग्रेसला विरोध करायला सुरुवात केली आणि ते आता बोलायला लागलेले आहेत की त्यांच्याबरोबर म्हणजे पंडित नेहरू काही इतर जे लोक असतील त्यांनी त्यांच्याबरोबर जे लोक जायला लागले त्यांना तरुणांना 50 रुपयाची नोकरी मिळाली तर ते फेसासारखे विरघळून जातील. भगतसिंग विचारतात लेनिन बरोबर काय 50 रुपयासाठी आपला आदर्श सोडणारे तरुण होते, लेनिन काय पातळीचा नेता आहे, जर तसे नसेल तर मग असे का म्हटले गेले, केवळ यासाठीच की लालाजी एकीकडे सरकारला या तरुणाविरुद्ध कारवाई करायला उचकवत आहेत आणि त्याचबरोबर जनतेच्या नजरेतून हे तरुण उतरावेत असाही प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या लेखाबद्दल ते म्हणतात की लालाजी फरमावतात की आजकालच्या या जहाल विचारांच्या तरुणांच्या भाषणामध्ये जनतेने सावध राहिलं पाहिजे, युगो प्रवर्तक क्रांतीचे समर्थक आहेत, संपत्तीच्या दृष्टीने यांचा प्रचार हानिकारक आहे, त्यातूनच वर्ग संघर्ष घडेल. आणि मग ते मोठा लेख आहे तो, तर त्याच्यात ते म्हणतात की आमची तरुणांच्या संघटनेमध्ये तुम्ही हे म्हणताय आणि पंडित नेहरूंची भलावण कशी करताय, कारण पंडित नेहरू तर हे पुढं बघा ना की बाह्य शक्तीच्या चितावण्यास बळी पडलेले कटकट यांनी लोभी असे संबोधून शेवटी म्हटले की पंडित जवाहरलाल नेहरूवर त्यांचा लालाजींचा पूर्ण विश्वास आहे, ते जे काही करतायत आणि म्हणतायत ते अगदी प्रामाणिक आणि पूर्व समजूत उमजूत आहे. फारच छान,
ज्या पंडित नेहरू सारख्या विचारावर सारख्यांच्या विचारावर रशियाचा चांगलाच प्रभाव पडलाय, ज्यांनी रशियाहून परतल्यावर या विचारांचा प्रचार सुरू केला, त्यांच्या हेतूबद्दल यांना संशय नाही. जे विदेशी प्रभावाने किंवा चिथावणीने ह्या गोष्टी करीत नाहीत, उलट त्यांचा हेतू प्रामाणिक आहे, जे विचारे देशाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकलेले नाहीत, ते मात्र बाहेरच्या चिथावण्यांना बळी पडले आहेत. वा, फार छान. खरी गोष्ट आहे की जवाहरलाल नेहरूंची योग्यता आता मोठी झाली आहे, त्यांचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुटवले जात आहे आणि आशा आहे की लवकरच ते अध्यक्ष होतील. त्यांच्याविरुद्ध लिहायला गेले तर इटका जेव्हा पत्तरसे मिळण्याची भीती आहे, पण बिचारे अज्ञात तरुणाबद्दल जे म्हणत येईल ते कोण ते बोलतील, कोण विचारत वगैरे, असं म्हणजे त्यांनी इथं सटायर पद्धतीनं हे केलेलं आहे. आम्ही कशासाठी लढतो आहोत, म्हणजे बॉम्ब खटल्यात दिल्लीच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला त्यांना म्हणणं मांडायला सांगितलं, जो त्यांनी आवाजी बॉम्ब टाकला होता त्याच्यामध्ये, की ते म्हणतात की तुरुंगामध्ये ज्या वेळेला आम्ही हे केलं की तुरुंगात आम्हाला पकडल्यानंतर, म्हणजे ते बॉम्ब टाकला 8 ऑगस्टला आणि एप्रिलला, आणि लगेच त्यांना पकडलं, ते पळून गेले नव्हते, आणि त्यांच्याबरोबर पिस्तूल सापडलं अशी एक आवई पोलिसांनी, पोलीस बऱ्याच वेळेला प्लांट गोष्टी करतात आपल्याला माहिती आहे तसं, तर त्यावेळेला त्यांनी म्हणे की साक्षीदार असे आहेत की त्यांनी सांगितलं यांच्याकडे पिस्तूल सापडलं वगैरे, ते म्हटले आमच्या दोघांच्याकडे पिस्तूल नव्हतं. आणि त्याचबरोबर ते त्या लेखामध्ये पुढे लिहितात की हा त्यांचा, ते म्हणतात की आम्हाला अटक केल्यानंतर तुरुंगामध्ये काही पोलीस अधिकारी आम्हाला भेटायला आले, त्यांनी सांगितले की लॉयड आयरविननी असेंब्लीमध्ये सांगितले दोन्ही सभागृहामध्ये की एकत्रित अधिवेशन होतं, की विद्रोह कुणा एका विशिष्ट व्यक्तीच्या विरुद्ध नव्हता तर तो संपूर्ण शासन व्यवस्थेच्या विरोधी होता, हे ऐकून आम्ही त्वरित आणले की आमच्या कृत्या मागील उद्दिष्ट लोकांना खरे अर्थी समजून आले आहे, कारण आमचं एका कुठल्या माणसाविरुद्ध नाहीयेच युद्ध, आम्हाला ब्रिटिशांच्या सिस्टीमविरुद्धच युद्ध करायचे. आणि पुढे ते म्हणतात की कामगाराच्या वतीनं एका दुःखी मजुरांचं, की जे स्वतःचं हे करू शकत नाहीत, आवाज उठू शकत नाहीत, आणि संसद किंवा ब्रिटिश लोक बहिरे आहे, बहिऱ्यासारखे करतायत, तर बहिऱ्यांना ऐकवण्यासाठी आम्ही हा आवाजी बॉम्ब टाकलेला आहे. तो जर बॉम्ब आवाजी नसता तर त्यांनी ते शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण असं केलंय की आमच्या मते ते बॉम्ब शास्त्रशुद्ध खास पद्धतीने बनवले गेलेले होते. पहिली गोष्ट, त्या जागेपासून केवळ 2 फुटाच्या अंतरावर बसलेल्या लोकांना, ज्याच्यात PR राव, श्री शंकरराव, सर जॉर्ज लुटर अशी उल्लेखनीय व्यक्ती, त्यांना कोणती इजा झाली नाही, म्हणजे इथं बॉम्ब पडला तिथून 2 फुटावरती लोक बसले होते, त्यांना इजा झालेली नाही. त्याच्यानंतर ते म्हटले की एक्सपर्ट लोकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बॉम्बमध्ये अधिक शक्तिमान असे पोटॅशियम क्लोरेट आणि पिक्रिक ऍसिड असते, तर त्या स्फोटाने लाकडी कटडाच नुसता तोडला नसता तर काही यार्डावर उभे असलेल्या लोकांना पण उद्ध्वस्त केलं असतं, उडवलं असतं. त्याच्यात जर स्फोटक पदार्थ असते बॉम्बमध्ये तर असेंब्लीतले बहुतेक सभासद मेले असते, उडवले असते. तर मग ते म्हणे की आम्ही मोकळ्या जागेमध्ये बॉम्ब टाकण्याचं आम्ही जे कौशल्य वापरलं आमचं, त्यासाठी तुम्ही खरं आमचा सत्कार केला पाहिजे. आम्हाला उडवायचंच असं तर तिथं गॅलरीमध्ये येऊन बसलेले जॉर्ज सायमन जे आहेत, ज्यांच्यामुळे हे सगळा गोंधळ होतोय, त्यांच्याच अंगावरती बॉम्ब नसका टाकला आम्ही. तर त्याच्यामुळे ते म्हटले की आम्ही बॉम्ब अशा पद्धतीनं तयार केला होता की त्याचा फक्त स्फोट व्हावा, आवाज व्हावा, आणि त्याच्यातून एक मेसेज दिला जावा, अशा पद्धतीनं त्यांनी ते हे केलेलं आहे. हायकोर्टामधल्या भाषणात सुद्धा त्यांनी हे सांगितले की तुम्ही आमच्या हेतूचा जर व्यवस्थित विचार केला नाही तर मग सामान्य मारेकरी आणि सरकारी अधिकारी कर वसूल करणारे हे सुद्धा तुम्हाला सेम गुन्हेगार वाटू शकतात. तर पुढे ते हायकोर्टच्या याच्यामध्ये ते म्हणतात की आमच्या मते आमचा देश एक कठीण काळातून चालला आहे, अशा प्रसंगी अगदी मोठ्या आवाजात धोक्याचा इशारा देण्याची गरज होती आणि आम्हाला योग्य वाटल्याने आम्ही तो दिला आहे. इन्कलाब जिंदाबाद की ही जे ही आहे तिचा सर्वसाधारण अर्थ आपण समजून घेऊया. पिस्तूल आणि बॉम्ब क्रांती घडवू शकत नाहीत हे भगतसिंग म्हणतात, तर क्रांतीची तलवार विचारांच्या सहारीवर धारदार होते आणि हेच आम्हाला जाहीरपणे सांगायचे होते. आमच्या क्रांतीचा अर्थ भांडवली युद्धातून निर्माण होणाऱ्या संकटाचा अंत करणे हा आहे मुख्य उद्देश, आणि तो साध्य करण्यासाठी केलेली कृत्य समजून न घेताही कोणत्याही बाबतीत निवड करणे उचित नाही, चुकीच्या गोष्टी आमच्याशी जोडणे हे तर साफ अन्यायकारक आहे. तुम्ही आमच्यावरती, आमचा उद्देश आम्ही जे सांगतोय तो आमचा उद्देश आहे, आमच्यावरती तुमच्या मनातले उद्देश लादू नका. पुढे एक म्हणतात, अजून एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे, जर आम्हाला बॉम्बच्या शक्तीचा अंदाज नसता तर आम्ही पंडित मोतीलाल नेहरू, श्री केतकर, बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर जीना सारख्या आदरणीय नेत्यांच्या हजेरीत बॉम्ब कसा फेकला असता, ह्या नेत्यांचे जीव आम्ही धोक्यात घातले असते का, आम्ही काय माथे फिरव, आणि जर तसे असते तर तुरुंगात ठेवण्याऐवजी आमची रवानगी वेळेच्या इस्पितळात केली पाहिजे. बॉम्बबद्दल आम्हाला व्यवस्थित ज्ञान होते त्यामुळेच असे धाडस करण्यास आम्ही दजावलो. ज्या भागावर लोक बसले होते तिथे बॉम्ब फेकणे अधिक सोपे होते, पण नेमक्या रिकाम्या जागी बॉम्ब फेकणे कितीतरी अवघड होते. जर बॉम्ब फेकणारे अविचारी आणि मनाने असंतुलित असते तर बॉम्ब रिकाम्या जागेऐवजी भागावर पडले असते.
माझे तर म्हणणे आहे की रिकाम्या जागाची निवड आम्ही जे धैर्य करून जे धैर्य दाखवलं त्याबद्दल आम्हाला पारितोषिक द्यायला हवे. एकूण परिस्थितीत आता मायलॉर्ड असे वाटते की आम्हाला नीट समजून घेण्यात आले नाही. आमच्या आपणास आपले नम्र निवेदन की आमच्याशी ना अनुचित वागणूक व्हावी ना आमच्याबद्दल अनुचित वक्तव्य हवी. शिक्षेचा प्रश्न आमच्यासाठी गौण आहे. तुम्ही फाशी देणार किंवा जन्मठेप देणार आम्हाला माहितीच आहे, आम्ही त्याला घाबरत सुद्धा नाही. आणि मग पुढे ते सांगतात की त्यांनी एक मॉडर्न रिव्ह्यूमध्ये इन्कलाब जिंदाबादवर टीका करणारा एक लेख आला होता. मग भगतसिंग त्याला उत्तर देतात की बऱ्याच वेळेला भाषाशास्त्रानुसार किंवा शब्दकोशातल्या अर्थानुसार एखाद्या गोष्टीचा अर्थ आपल्याला समजत असला तरी त्यामागची भावना आपल्याला पूर्ण समजत नाही. ज्या वेळेला मी यतींद्रनाथ जिद्दाबाद म्हणतो की ज्यांनी 63 दिवस हे केलेले आहे, ते म्हणतात की आमच्या दृष्टीने याचा अर्थ असा होतो की ज्या आदर्शासाठी या महान हुतात्म्याने सांगताही येणार नाहीत अशी अपार यातना व हालापेष्टा झेल्या, तसेच असीम बलिदानाची प्रेरणा दिली, त्याच्या जीवनाचे महान आदर्श आणि त्याचा अदम्य उत्साह हे निरंतर टिकून राहू, हा अर्थ आम्हाला इन्कलाब जिंदाबादमध्ये आहे. क्रांतीचा अर्थ आम्ही प्रगतीसाठी परिवर्तनाची इच्छा आणि आकांक्षा असाच धरलेला आहे. रूढीवादी शक्ती मानवी समाजाला अवनतीकडे घेऊन जातात तेव्हा ही परिस्थिती मानवी समाजाच्या प्रगतीची अडसर बनते, म्हणून क्रांती केली पाहिजे. भारतीय क्रांतीचा नमुना म्हणून तर त्यांनी एक अतिशय चांगलं टिपण तयार केलं होतं भगतसिंगांनी. क्रांतिकारी कार्याचा मसुदा, युवा राजकीय कार्यकर्त्यांना पत्र, आणि त्या पत्रामध्ये ते काँग्रेसच्या उद्दिष्टाबद्दल पण लिहिताना म्हणतात की बऱ्याच वेळेला कामगार नेते म्हणजे काँग्रेसचे नेते किंवा इतर नेते लेचेतेचं धोरण करतात, फार कमी लोक आहेत. हेच कारण आहे की ज्यामुळे आपले नेते शेतकऱ्यापुढे झुकण्यापेक्षा ब्रिटिशांसमोर गुडघे टेकणे पसंत करतात. पंडित जवाहरलाल नेहरूंना वगळले तर दुसऱ्या कुठल्या एकतरी नेत्याचे नाव तुम्ही घेऊ शकता काय की ज्याने शेतकरी कामगारांना संघटित करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत? नाही, हा धोका ते पत्करणार नाहीत. तेथे ते कमी पडतात, त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य नको आहे असे मी म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी सतत प्रत्येकाला झोडपलेलं आहे, कुणालाही त्यांनी सोडलेलं नाही. आणि मग क्रांती म्हणजे स्वतःच्या आत्ताची जी काही एकूण वैचारिक हे आहे, म्हणजे मला आपल्याला असं म्हणायचं आहे की एक 23 वर्षाचा तरुण ज्या वेळेला फाशी जातो त्यावेळेला एक क्रांतिकारक हुतात्मा होत नाही तर ज्ञानेश्वरांसारखा, विवेकानंदांसारखा, शिवाजी महाराजांसारखी अतिशय अतिउच्च प्रतिभा असणारी एक व्यक्ती आपल्या देशातून नाहीशी झालेली, हे आपलं दुर्दैव आहे. आणि मानवतेची आणि आपल्या देशाची आपण म्हणू की फार मोठी हानी त्याच्यात झालेली आहे. भगतसिंग पुढे एका ठिकाणी म्हणतात की प्रथम दर्शनी मी एखादा दहशतवाद्यासारखं वागलो असे दिसते, पण मी दहशतवादी नाही. मी एक असा क्रांतिकारक आहे की ज्याच्या एका दीर्घकालीन कार्यक्रमाविषयी काही निश्चित आणि ठोस कल्पना आहेत याची चर्चा येते आपण करत आहोत. माझे काही साथी कॉम्रेड्स रामप्रसाद किंवा इतर असतील त्यांना वाटत असेल की माझे पूर्वीचे विचार आणि आत्ताचे विचार याच्यात बदल झाला असेल, पण तसं नाही आहे. माझ्या सर्व शक्तीनिशी मी घोषित करतो की मी दहशतवादी नाही. माझे क्रांतिकारक जीवनाच्या अगदी आरंभीचे काही दिवस वगळता मी कधीच दहशतवादी नव्हतो. माझी अशी खात्री आहे की त्या पद्धतीने आपण काही मिळवू शकणार नाही. हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे देशावरून स्पष्ट होते की आमच्या सर्व कार्याचे उद्दिष्ट एकच होते, त्या महान राष्ट्रीय आंदोलनाची सैनिकी शाखा या नात्याने आपले स्थान त्यामध्ये निर्माण करणं. म्हणजे फक्त क्रांतीनं, आणि हा लेख त्यांनी फक्त 50 दिवस अगोदर लिहिला आहे त्यांना फाशी द्यायच्या अगोदर. आणि अशी रूपरेषा आपली पाहिजे की दहशतवाद जे आहे, कारण दहशतवाद आपण कितीही केला तरी आम्हाला माहिती आहे की सरकारला, ब्रिटिश सरकारला माहिती आहे की 30 कोटी लोकांवरती शासन करण्यासाठी दरवर्षी 30-40 लोकांना फाशी देणं काही अवघड नाही आहे. ह्या मानसिकतेतून ते चाललेत, त्याच्यामुळं त्यांच्यावरती दहशतवादाने दडपण आणणं आणि त्यांच्याकडून काही गोष्टी आपण मिळवत राहणं की म्हणजे जे गांधीजी आणि इतर लोकांच्या शांततेच्या आंदोलनामध्ये जे होते, पण त्यासाठी सुद्धा म्हणजे जसं आपण म्हणतो ना की हत्ती कसा पकडला जातो म्हैसूरमध्ये, आम्हाला एक म्हैसूरकर रोमांचक खेड्डा म्हणून हिंदीमध्ये एक धडा होता, पण त्याच्यात असं सांगितलं होतं की जंगलातले हत्ती जिथं कळप आहे तर ते जंगलातल्या हत्तीच्या कळपांना कव्हर करायचं, वेगवेगळे वाजंत्री, वेगवेगळी भांडी आणि हत्यारं वाजवत वाजवत बंदुकीचे पार कडत ते हत्तीनं अशा ठिकाणी आणायचं की जिथं खड्डा तयार केलेला असून त्याच्यावरती चगळ टाकलेलं असतं आणि ते हत्ती नेमके ते खड्ड्यात येऊन पडतात. दहशत निर्माण करून ब्रिटिश अधिकाऱ्यांना असं ते खड्ड्यात आणून त्यांच्याकडून वेगवेगळ्या सोयी देशासाठी निर्माण करणं, गांधींचे आयर्विनचे जे करार होते किंवा जे वेगवेगळे व्हॉइसरॉयशी गव्हर्नरशी बोलणी चालली होती त्याच्यात त्यांनी काहीतरी मध्यम मार्ग काढावा म्हणून दहशतवादाने देश जिंकता येईल, स्वातंत्र्य मिळवता येईल याच्यावरती भगतसिंगचा कधी विश्वास नव्हता. चंद्रशेखर आझादसुद्धा ज्या वेळेला पंडित नेहरूंना भेटले होते 1930 दरम्यान,
त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं की फक्त दहशतवादानेच स्वातंत्र्य मिळेल या कल्पनेवरच आमचा विश्वास उडालेला आहे म्हणून ते आपण मागच्या व्याख्यानामध्ये घेतलेलं आहे. तर क्रांती म्हणजे काय? तर जनतेसाठी जनतेने राजकीय सत्ता ताब्यात घेणे वास्तवात हीच क्रांती असं म्हटलं. पण ती ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सरंजाईचं अंत केलं पाहिजे, शेतकऱ्याची कर्ज रद्द केली पाहिजे, काँग्रेसचं व्यासपीठाचा लाभ घेतला पाहिजे, ट्रेड युनियनवरती ताबून, असं भरपूर लिखाण आणि भरपूर चिंतन भगतसिंगाने केलेलं आहे. नवजवान भारत सभेचा जाहीरनामा ज्या त्यांनी जो उद्देश हे केलेला आहे तर ते तिथं लिहितात की लॉर्ड बर्किनहेडचं त्या शब्दात सांगायचं, तलवारीच्या जोरावर आम्ही हिंदुस्थान जिंकला आणि तलवारीच्या जोरावरच आम्ही तो आमच्या ताब्यात ठेवू. आणि ते आभार मानतात की फार बरं झालं उघड करणाऱ्या स्पष्टतेबद्दल तुमचे आभार मानतो. जालियनवाला आणि मानवाला इथल्या अत्याचाराची आठवण झाली की सुराज्य हा स्वराज्याला पर्याय नाही हे म्हणण्याची गरज राहत नाही. आणि मग ते सांगतात की तुम्ही कशा कशा पद्धतीनं अत्याचार करत आहात आणि त्या अत्याचाराविरोधी काय केलं पाहिजे. मग तरुणांनी कसं मध्ये आलं पाहिजे, ऑस्ट्रेलिया तरुण तुर्क रशियन तुर्क म्हणजे हे जे तरुण लोक आहेत ह्या तरुणांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या देशात काय केलं याच्यावरती चर्चा करत ते म्हणतात. आणि आपण हिंदुस्थानी आपण काय करत आहोत, पिंपळाच्या वृक्षाची एखादी झाळी तोडली की हिंदूंच्या धार्मिक भावना दुखल्या जातात, मूर्ती पूजा न करणाऱ्या मुसलमानांच्या पवित्र ताजियाच्या कागदी मूर्तीचा एखादा कागदा कोपरा फाटला तर अल्लाला संताप येतो आणि काफी हिंदूंच्या रक्त सांडल्याशिवाय त्यांची शांती होत नाही. जनावरापेक्षा माणसाला जास्त महत्व द्यायला पाहिजे. पण इथे हिंदुस्थानात पवित्र पशूच्या नावाने एकमेकांची डोकी फोडली जातात. आंतरराष्ट्रीयवादाच्या विचाराऐवजी आपली दृष्टी किती कोती आहे, संकुचित झाली आहे हे ते बोलतात. आपल्या इतर अनेक जण असे आहेत की जे आंतरराष्ट्रीयवादाच्या मुखवट्याखाली आपली निष्क्रियता दडवून ठेवतात. वसुदैव कुटुंबम विश्वबंधुता त्याच्याबद्दल ते काय म्हणतात, स्वतःच्या देशाची सेवा करा आणि त्यांना म्हटले तर ते उत्तर देतात आम्ही आधुनिक व्यापक विचारांचे आहोत आणि विश्वबंधुत्वाचा आमचा विश्वास आहे. ब्रिटिशांशी आपण भांडण करणे बरोबर नाही, ते आपले बंधू आहेत. विश्वबंधुत्व हा शब्द सुंदर आहे, कल्पना चांगली आहे, परंतु त्याचा चुकीचा अर्थ लोक लावत आहेत. माणसाने माणसांचे व राष्ट्राचे चालवलेले शोषण अशक्य बनवले गेले तरच विश्वबंधुत्वाची कल्पना साकार होणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता संधीची समानता अस्तित्वात असली पाहिजे. हिंदुस्थानातील ब्रिटिश राजवट या सर्वाच्या अगदी विरुद्ध आहे आणि म्हणून आम्हाला तिच्याविषयी बंधुत्व वाटणे शक्य नाही. पंजाबी युवकांना सांगतात की तक्षशिलेच्या प्राचीन विद्यापीठाचा अभिमान बाळगत असलो तरी आज सुसंस्कृतपणाची आपल्याला फार मोठी गरज आहे. संस्कृतपणासाठी समर्थ साहित्याची गरज असते आणि सर्वांनी एक सामायिक विकसित भाषा असल्याशिवाय असे साहित्य निर्माण होऊ शकत नाही. दुर्दैवाने आपल्याजवळ असे काही नाही आहे. म्हणजे भाषाशास्त्राचा हे करून त्यांनी हे केले 1857 स्वातंत्र्य लढ्यापासून कशा पद्धतीनं आपल्या लोकांनी काम केलेलं आहे पण ह्या भाषेतलं त्या भाषेत माहिती नाही, त्या भाषेतलं त्यांना माहिती नाही आहे. तर सर्वांनी एकत्र या, सर्वांनी एकत्र या. हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक संघटनेचा त्यांनी घोषणापत्र जे केलेलं आहे, क्रांतिकारक दहशतवादाकडे साध्य म्हणून ते बघत नाही तर त्याच्या दृष्टीने ब्रिटिश साम्राज्याचे विचाटन करून नव्या समाजव्यवस्थेची प्रस्थापना ह्या उदात्त ध्येयाकडे जाणाऱ्या क्रांतीचे केवळ साधन मात्र दहशतवाद आहे. ते मानवी स्वभावाबद्दल सांगतात आणि इथं अतिशय सुंदर म्हणजे एखादं उपनिषदातलं प्रहसन वाचतोय की काय असं मला वाटलं हे वाचताना त्यांनी क्रांती म्हणजे काय ह्याच्या वेळेला सांगितलंय. उपनिषदामध्ये एका उपनिषदामध्ये अशी चर्चा आहे की हे म्हणजे देव आहे का, तर नेती नती हे म्हणजे देव नाही, ते म्हणजे देव नाही, ते म्हणजे देव नाही, ते म्हणजे देव नाही, अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. किंवा एक अशोघोषाचं उपनिषद आहे तर त्या उपनिषदामध्ये ब्राह्मण म्हणजे आत्मा का, ब्राह्मण म्हणजे देह का, ब्राह्मण म्हणजे ज्ञान का, ब्राह्मण म्हणजे, आणि ते नेती नेती कसं त्यांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं भगतसिंगाने इथं क्रांती म्हणजे काय हे नेती नेतीमध्ये कसं सांगितलं अतिशय अद्भुत म्हणूया आपण त्याला, फार छान लिहिले. जिच्याविषयी निसर्गाला प्रेम असते आणि तिच्याविषयी ना निसर्गामध्ये प्रगती, तिच्या विना निसर्गात प्रगती होऊ शकत नाही, क्रांती ना मानवी व्यवहारामध्ये. क्रांती म्हणजे अविवेकी हत्यांची किंवा जाळपोळीची हिंसा मोहीम नक्कीच नाही, वा इकडे तिकडे चार बॉम्ब फेकणे किंवा गोळ्या झाडणेही नाही, अथवा संस्कृतीचे संपूर्ण नामोनिशान मिटवणेही नव्हे, किंवा कालोघात मान्य झालेल्या न्याय आणि समतेच्या तत्वांच्या ठिगऱ्या उडवून टाकणेही नव्हे. क्रांती म्हणजे निराशेपोटी जन्मलेले एखादे तत्वज्ञान अथवा साहसवादाचा संप्रदाय नव्हे. क्रांती ईश्वर विरोधी असू शकते पण नक्कीच ती मनुष्य जातीच्या विरोधी असू शकत नाही. ती एक ठोस आणि जिवंत शक्ती आहे. नवे आणि जुने पुराणे, जीवन आणि साक्षात मृत्यू, प्रकाश आणि अंधार यातील आंतरिक द्वंद्व निरंतर संघर्षाचा तो एक आविष्कार आहे. अशी कोणतीही संगीताची सुरावट, कोणतीच एकदांता नाही, असा कोणताच ताल नाही जो क्रांतीविना निर्माण झालाय.
संपूर्ण अवकाशात जर निरंतर क्रांती नष्ट केली गेली तर नवी कवी ज्या गोलाच्या रंगाविषयी म्हणजे म्युझिक ऑफ द स्पियर्स गात आले आहे तो खोटा पोकळ होऊन जाईल. क्रांती नियम आहे, क्रांती हा क्रम आहे, क्रांती हे सत्य आहे. म्हणजे क्रांती म्हणजे काय आणि काय म्हणजे क्रांती नाही असा त्यांनी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. बॉम्बच्या तत्वज्ञानमध्ये म्हणजे ज्यावेळेला हार्डिंग्सवरती बॉम्ब टाकला गेला आणि त्याच्यामध्ये गांधीजींनी नंतर बॉम्बची पूजा म्हणून एक लेख लिहिला होता आणि त्याच्यावरती गांधीजींनी टीका केली होती की हा मार्ग चुकीचा आहे. मग भगतसिंग त्याला उत्तर देताना अगदी परखडपणे म्हणजे गांधीजींचा मान सन्मान ठेवून सुद्धा ते म्हणतात की सत्याग्रहाचा अर्थ सत्यासाठी आग्रह, बरोबर आहे, तो स्वीकारला जावा, पण यासाठी केवळ आत्मिक शक्तीचाच वापर करण्याचा आग्रह कशासाठी, ज्याच्या बरोबर शारीरिक शक्तीचा वापर का नको, स्वातंत्र्यासाठी आपल्या शारीरिक तसेच नैतिक अशा दोन्ही शक्तींचा वापरावर क्रांतिकारक विश्वास ठेवतो, परंतु केवळ नैतिक शक्तीचा वापर करणारे लोक शारीरिक बळाचा वापरायला निषिद्ध का मानतात. म्हणून आता प्रश्न असा की तुम्हाला हिंसा हवी की अहिंसा, तर प्रश्न आहे की आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी शारीरिक बळासहित नैतिक बळाचा उपयोग तुम्ही करू इच्छिता केवळ आत्मिक शक्तीचा, म्हणजे दोन्ही शक्तीचा उपयोग केला पाहिजे. पुढे ते म्हणतात की मानसिक गुलामगिरी आणि धार्मिक रूढीच्या बंधनांनी जखडलेली आजची तरुण पिढी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी जी अस्वस्थता आहे त्या अस्वस्थत क्रांतिकारकांच्या प्रगतीकारक मुळे त्यांना एक दिशा दिसते आहे, तर ती तुम्ही अशा लेखानी आणि ह्यांनी पाडू नका. दहशतवाद म्हणजे संपूर्ण क्रांती नव्हे आणि क्रांतीसुद्धा दहशतवादाशिवाय पूर्ण नाही. मग पुढे ते डिस्कस करत चाललेले आहे आणि ते शेवटी विचारत, गांधीजीने एवढ्या वर्षात आम जनतेच्या सामाजिक जीवनात शिरण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? कधी त्यांनी एखाद्या संध्याकाळी एखाद्या गावात शेकोटीभोवती बसून कुणा शेतकऱ्याचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कधी एखाद्या कारखान्यातील कामगाराबरोबर एखादी तरी संध्याकाळ बोलण्यात घालवलेली आहे का? त्याला समजून घेतलंय का? पण आम्ही हे केलंय आणि म्हणूनच आम्ही असा दावा करतो की आम्ही सर्वसामान्य जनतेचं मानस जाणतो. आम्ही गांधीजींना खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की सर्वसामान्य भारतीय हा इतर सामान्य माणसाप्रमाणे अहिंसाने आपल्या शत्रूवर प्रेम करण्याचे अध्यात्मिक बारकावे फार कमी प्रमाणात समजू शकतो. जगाचा सुद्धा हाच नियम आहे. म्हणजे प्रेमाचं तत्वज्ञान जे आहे की आपल्या प्रेमामुळे आपल्या अहिंसेमुळे आपण त्याचं हृदयवर्तन परिवर्तन करूया. भगतसिंग विचारत किती ओढवाय रिडिंग आयर्विंग यांना ते भारताचे मित्र बनवू शकले ते मला सांगा. काँग्रेसचं भवितव्य ते म्हणतात चांगलं आहे. काँग्रेसने अन्य जनसमुदायासमोर स्वातंत्र्याशी तीव्र जागृत करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. भविष्यात त्यांना त्यापासून मोठ्या अपेक्षा पण आहेत. पण म्हणून तुम्ही क्रांतिकारकांना कमी लेखू नका असं परखड लिखाण त्यांनी जवळजवळ 5-6 पानांचा त्याच्यापेक्षा मोठा हे आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे जिथं गरज आहे लाला लजपतराय असतील, साधू आसवाणी असतील, सुभाषचंद्र असतील, गांधीजी असतील, कुणाही त्यांनी स्पेअर केलेला नाही. आणि शेवटी क्रांतिकारी नैतिकता म्हणजे आपण क्रांतिकारक आहोत तर हौतात्म्य आणि आत्महत्या, जीवन आणि मृत्यू, व्यक्तिगत प्रेम आणि वैश्विक प्रेम, त्याग आणि जगण्याचा आनंद, वैयक्तिक आणि सामाजिकता, तसेच आपले कार्य, संघर्ष, बलिदान, अपराध, यातना, न्याय, राजकारण या सगळ्याकडे क्रांतिकारकांनी कसे पाहावं याविषयीचं त्यांचं विचार, त्यांचा संघर्ष, त्यांची लाईन ऑफ ॲक्शन. त्यांनी सुखदेवला एक पत्र लिहिलं, त्याच्यात ते म्हणतात की सुखदेव आत्महत्या करायचा प्रयत्न करतात ज्यावेळेला त्यांना फाशीची शिक्षा डिक्लेअर झालेली आहे किंवा त्यावेळेला, तर ते म्हणतात की तू आई गडबडीनं असं कुठलंही पाऊल टाकू नकोस, विचारपूर्वक समजून उमजून आणि शांतपणे काम पुढे सरकव आणि गडबड करू नकोस की आपण चुकीच्या पद्धतीने करतो. बटुकेश्वर दत्तला त्यांनी पत्र लिहिले ऑक्टोबर 30 की मला फाशीची शिक्षा झालेली आहे, तुला फाशीची शिक्षा झालेली नाही, तुला जन्मठेप झाली तर मी फासावरती जाणार आहे, पण तू जन्मठेप झाल्यानंतर सुद्धा तू प्रूव्ह कर तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला दाखवून द्यायचे की क्रांतिकारक आपल्या आदर्श करता केवळ मृत्यूला कवटाळच नसे तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही कसा करू शकतात, मृत्यू हे खडतर अहिक जीवनापासून सुटका करून घेण्याचे साधन बनता कामा नये. आणि म्हणजे क्रांतिकारकानं स्वतःच्या मृत्यूमध्ये सुद्धा भारताचं कल्याण केलं पाहिजे आणि स्वतः जिवंत राहून सुद्धा हलापेष्ट सहन करून हे केलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने 4 ऑक्टोबर 1930 त्यांनी वडिलांना पत्र लिहिले, ज्यावेळेला 30 सप्टेंबर 1930 त्यांनी स्पेशल कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी बचाव करण्यासाठी भगतसिंगांच्या बाजूनी पत्र दिलं होतं, अर्ज केला होता. आणि तो अर्ज समजल्यानंतर ते म्हणतात की माझा बचाव करण्यासाठी तुम्ही जो अर्ज केला आणि मला न लिहिता हे ऐकून मी उद्विग्न झाले, मला अतिशय यातना झालेल्या आहेत, मी हे शांतपणे सहन करू शकत नाही आणि तुम्ही हे मला न विचारता माझ्याशी सल्लामसलत न करता हे तुम्ही कसं काय पाऊल टाकलं, तुम्हाला हा कोणताही अधिकार नाही आहे.
माझा बचाव करण्याची मला कधी इच्छा नव्हती आणि त्याकडे मी गंभीरपणे कधी पाहिलंही नाही. आम्ही हा खटला लढवताना एक निश्चित धोरणाचा पाठपुरावा करत आहोत हे आपल्याला ठाऊक आहे आणि त्या धोरणाला तुमच्या ह्या पत्रामुळं माझ्या भूमिकेला थोडासा कमीपणा आलेला आहे असं स्पष्ट त्यांनी वडिलांना सांगितलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं दूरच्या व्यक्तीनं जर हे केलं असतं तर मी त्याला विश्वासघात म्हटलं असतं, पण मी आता तुम्हाला काय म्हणू, हा फक्त एक दुबळेपणा आहे तुमचा आणि या दुबळेपणाने तुम्ही माझ्यावरती अन्याय केलेला आहे, तर माझी ही भूमिका स्पष्टपणे तुम्ही जगाला समजून द्या. आता सुखदेवला जे परत पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की तुम्ही आत्महत्या करायचं नाव हे करू नका, तुम्ही मृत्यू सुंदर असतो हे तुम्ही दाखवून द्या. आत्महत्या केली तर तुम्ही तुमच्या चळवळीचं तुम्ही दुःखातून सुटका करून घ्याल 4 महिने अगोदर, पण त्याच्यामुळं त्याचा जो परिणाम समाजावरती होणार आहे तो चुकीचा होणार आहे. पण तुम्ही जर धीरोदात्तपणे जर तुम्ही फासावरती लटकला तर त्यांनी देशामध्ये आणि समाजामधल्या नवजवानामध्ये क्रांतीची लाट निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळं तुम्ही यातनामधून सुटका व्हावी म्हणून आत्महत्या करू नका. त्याने जनतेला कोणतेच मार्गदर्शन होणार नाही तर उलट प्रतिक्रांतिकारकच निर्णय होईल. तुमची क्षमा मागून मला म्हणावेसे वाटते की तुम्हाला अटक करण्यात येत होती त्याचवेळी जर तुमच्या या विचारानं साजेशी कृती म्हणजे विष खाऊन किंवा कुठल्याही पद्धतीने आत्महत्या केली असती तर तुमच्या हातून क्रांतिकारक कार्याची फार मोठी सेवा झाली असती, परंतु आता अशा प्रकारच्या कृतीचा विचार करणे देखील आपल्या दृष्टीने हानिकारक आहे. मला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावी झाली याची पूर्ण खात्री यापेक्षा कोणती कमी कठी कठोर शिक्षा किंवा संपूर्ण माफी मिळेल अशी मला इच्छित आशा नाही. जरी क्षमा दाखवली गेली तरी ती सर्वांसाठी असणार नाही आणि ती दाखवली गेली तरी आमच्याखेरीज अन्य लोकांसाठी असेल तीही अतिशय मामूली स्वरूपाची सूट देणार, मात्र सोबत अतिशय कठोर बंधने घालणारीच असेल. माफी मागितल्यानंतर ब्रिटिश कसे वापरतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या मुक्तीचा प्रसंग हा एकत्रित विश्वव्यापी स्वरूपाचा व्हावा आणि हे आंदोलन जेव्हा परमोच्च पदवीवर पोहोचेल तेव्हा आपल्याला फाशी दिली जावी. माझी अशीच इच्छा आहे की जर काही सन्माननीय आणि योग्य असा समझोता होण्याची शक्यता असेल तर आपल्यासारख्या व्यक्तींची प्रकरणेही त्यात कुठेही अडचणी निर्माण करू टाकणार नव्हेत. म्हणजे इतरांना माफी होत असेल ना, आमच्यासारखे जे 4-2 लोक असेल आम्हाला तुम्ही फाशी द्या, पण इतर लोकांना माफ करताना सन्मानाने द्या अशा पद्धतीच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी लाईन ऑफ ॲक्शन आहे आणि त्याच्या शेवटचं पत्र आहे 22 मार्च फाशी देण्याच्या आदल्या दिवशीचं, त्याच्यात ते म्हणतात की मला नेहमीप्रमाणे लोक इतर लोकांप्रमाणे जगायला आवडलं असतं, ही भावना मी लपवू शकत नाही, पण कैदी म्हणून व बंदी म्हणून मी जगणार नाही. आणि मी एकूण क्रांतिकारी दलाच्या आदर्श आणि बलिदानाशी मला एक अपरिणित उच्चस्थानी नेऊन ठेवले. म्हणजे मी आता हिंदुस्थानच्या क्रांतीचं एक प्रतीक झालेलं आहे, मी एका उच्चस्थानी आहे आणि माझ्या ज्या कमतरता आहेत मनामध्ये असतील याच्या असतील ते आता उघड न होताच मी फाशी जाणार आहे, त्यामुळे ती एक हाईट ज्याला आपण म्हणतो ती हाईट माझ्या हौतात्म्यानं मिळणार आहे. मी हसत हसत फासावरती जाणार आहे. फक्त मनामध्ये आकांक्षा जी होती म्हणजे देशासाठी मानवतेसाठी जे काही करायचं होतं त्या माझ्या आकांक्षा 1 सहस्रांश भागाने सुद्धा पूर्ण झाल्यात ही एक खंत मनामध्ये आहे. तरी पण मलाच माझा अभिमान आहे की अतिशय आदरतेने मी या सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे. आणि ही सगळी जी उंची आहे आणि भगतसिंगांनी ज्या पद्धतीनं स्वतःला सतत हे केलेलं आहे म्हणजे विचारांच्या ताकदीनं निर्माण केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना जो उपयोग झाला ते जे ग्रंथ त्यांनी वाचले वेगवेगळ्या विचारांचे हुतात्म्यांचे जगभरातले, म्हणजे त्यांनी अमेरिकन युरोपियन रशियन अशा सगळ्या क्रांत्या आणि सगळ्या याच्यातलं महत्त्वाचं हिस्ट्री आणि जगातल्या ज्या 2500-2500 वर्षातले ग्रीक रोमन इतर जे साहित्य आहे त्या साहित्याचा त्यांनी परामर्श घेतलेला आहे आणि ती जवळजवळ 400 पानांची जी त्यांची नोंद वही आहे त्याच्यातले 150-200 पानं त्यांनी त्यांच्या नोंदी केलेल्या आहेत. तर त्या नोंदीमध्ये ते एके ठिकाणी म्हणतात मैं गौरव से हरगिज नहीं रोता किनो के मेरे साथ जो कुछ किया वो मेरे आशनाने किया. म्हणजे परक्यांबद्दल माझी मुळीच तक्रार नाही कारण माझ्याशी जी वागणूक केली ती माझ्या प्रियतम जवळच्या माणसाने केली. म्हणजे जसं आपण म्हणतो की फितूर होणं आणि किंवा भगतसिंगांचा अपमान करणं हा जो प्रकार आहे 12/9/1929 त्यांना डायरी दिली गेली आणि त्या डायरीमध्ये मग त्यांनी हे वेगवेगळ्या फिलॉसॉफर्स आणि हे जे ग्रंथ 109 लोकांचे ग्रंथ जवळजवळ 300 ग्रंथांच्या मधले काही महत्त्वाचे जे त्यांनी हे वाचले, मग बर्ट्रांड रसेल असतील त्यांनी धर्माबद्दल काय म्हटलेलं आहे, राईट्स ऑफ द मॅनमध्ये थॉमस पेन काय म्हणतात आणि त्यांना आवश्यक असणारे असे सगळे महत्त्वाचे त्यांनी हे केलेले आहेत. गरीब मजबूर चिल्ड्रेन ऑफ द डेडमध्ये
एक पॅरेग्राफ असा आहे की आम्ही जिथे कुठे काम करायचो तिथे एक दिवस असे नवे शहर जन्माला यायचे आणि शहर जेव्हा जन्माला येत असायचं त्यावेळेस आमच्यापैकी कोणी तिथे गेलास तर त्याला नक्की ठावठिकाणा नसलेला माणूस म्हणून पकडले जात असे. मातेफिरू भामटा म्हणून त्याच्यावर खटला चालवला जायचा. भगतसिंगाचं म्हणणं हेच आहे की आपल्या भारतातले ज्यावेळेला पाथरवट्टे एखादं मंदिर बांधतात, मूर्ती घडवतात, ती पवित्र केली, प्रतिष्ठापना केल्याच्या नावाखाली पुन्हा अस्पृश्यांना त्याच्यामध्ये प्रवेश नसायचा. आणि पुढे एक कविता त्यांनी घेतलेली आहे जेम्स रसेल लॉवेलची, अरे मनुष्य करते हो गर्वक्ति की तुम संतती हो मुक्त और वीर पितरों के, पर यदि लेता सास एक भी दास धरा पर तो क्या सचमुच तुम हो मुक्त और वीर. पंडित नेहरूंच्या 15 ऑगस्ट एका व्याख्यानामध्ये त्यांनी म्हटले की आपल्या देशामध्ये एखाद्याला जातीवाचक शब्दांनी जर कमी लेखलं जात असेल तर देश स्वतंत्र झाला नाही, तुम्ही अजूनही गुलामच आहात असं समजा. हेच त्या कवीनं तिथं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर वॉल्ट विटमरच्या कविता त्यांनी हे केलेल्या आहेत. त्याच्यानंतर युनिज डेब्समध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या लेखकाने, जब तक कोई निचला वर्ग है मैं उसमें ही हूँ, जब तक कोई अपराधी तत्व है मैं उसमें ही हूँ, जब तक कोई जेल में कैद है मैं आजाद नहीं हूँ. पुढे एक नोंद अशी आहे चार्ल फुरियेच्या ग्रंथातून घेतलेली, किस वकिलांना भांडणं चालू असावीत असं वाटतं कारण त्यांचं पोट त्याच्यावरती आहे. सैनिकाला लढाई हवी असते कारण त्याच्यात त्याचे इतर बंधू मेले तर त्याला बढती मिळण्याची शक्यता असते. अंत्यविधी करणाऱ्याला प्रेते जाळण्यापुरण्याच्या कामासाठी माणसं नेलेली हवी असतात. साठेबाज करणाऱ्या धान्यांच्या किमती वाढल्या पाहिजेत आणि त्यासाठी दुष्काळ आला पाहिजे असं वाटतं. वास्तुविशारद सुतार यांना गवंडी यांना दंगली आणि जाळपोळ हवी आहे कारण घरं जळली तर त्यांना बांधण्यासाठी काम मिळणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा उद्देश हेतू किती वेगवेगळा असो हे त्याच्यात मांडले आहे. विल्यम वॉर्ड्सवर्थच्या कविता आहेत, लाईट ब्रिगेड का धावून लॉर्ड टेनिसनची एक अतिशय सुंदर कविता त्याच्यामध्ये. हे सगळं विद्रोही साहित्याशी संबंधित आहे. आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी अतिशय ॲप्टन सिंग्लेअरचं एक वाक्य घेतलेलं आहे, दैवी अत्याचार, हे आपण बारकाईनं ऐकूया. कोणाही अत्याचारी शासकाने धर्माबद्दल जाहीरपणे विशेष असं दाखवणे हे आवश्यक आहे. धर्माच्या जो काही एखादा शासक किंवा एखादा लीडर नेता ज्यावेळेला धर्माचं हे करतो जाहीरपणे विशेष त्याचं ढोंग म्हणत नाही पण आस्था दाखवण्याचा प्रयत्न करतो, जनता अशा शासकाला देवाला घाबरणारा आणि पवित्र मानते, त्यामुळे त्याच्या दुर्व्यवहाराबद्दल ती फारशी जागरूक नसते. दुसरे म्हणजे ती सहजासहजी त्याच्या विरोधात जात नाही कारण तिचा असा विश्वास असतो की देव देखील शासकाच्या बरोबर आहे. म्हणजे काही लोकांनी म्हणायचं अमुक अमुक याचा अवतार आहे, तमुक आहे, मग त्यांनी कुठंतरी ध्यानधारणा केलेली दाखवायचं, त्यांनी वेगळ्या मंदिरांना प्रवेश केलेला दाखवायचा, अशा पद्धतीचं हे सिम्प्लेअर यांना म्हणणं आहे. आता दुसरी कविता इथं एकत्र भगतसिंगांनी डाउनलोड केलेली आहे, म्हणजे लिहिलेली आहे, मारे गए है सर्वस्व शरीर दफन दिए गए वे चुपचाप एक निर्जन भूमि में कोई आंसू नहीं बहे उन पर, अजनबी हाथों ने उन्हें पहुंचा दिया कब्र में, कोई सलीब नहीं, कोई घेरा नहीं, कोई समाधि लेख नहीं तो बता सके उनके गौरवशाली नाम, जो बता सके. घास उग रही है उन पर एक दुर्बल पत्ती, झुकी हुई जानती है इस रहस्य को, बस एकमात्र साक्षी थी उफनती लहरें जो प्रचंड आघात करती है तट पर, लेकिन वे प्रचंड लहरें भी नहीं ले जाती सकती अलविदा के संदेश उनके सुदूर घर तक. वियन फिग्नर म्हणून एक रशियन महिला आहेत, त्यांच्या त्या हुतात्म्यात झारशाही विरोधी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या आठवणी 7 खंडामध्ये हे केल्यात. 1942 त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची ही कविता आहे आणि तुम्हाला आठवत असेल की आपल्याला एक कुसुमाग्रजांची कविता, अनामवीरा जिथे जहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे न कुणी रोविला पेटली न वात, आणि त्या पद्धतीनं अगदी लाईन टू लाईन आपल्या लक्षात येईल की दोघांचे विचार किती सेम आहेत म्हणून. त्याच्यानंतर एक एन ए मोरोजो म्हणून एक रशियन हे 25 वर्ष तुरुंगात राहिलेले आहेत, त्यांनी 28 पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेत आणि मग एकांत 25 वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर त्यांच्या ज्या पुस्तकांमध्ये नोंदी आहेत त्याच्यामध्ये ते जेलचा एकांत किती भयावह असं ते लिहितात. तारे नहीं, देश नहीं, काल नहीं, ठहराव नहीं, बदलाव नहीं, नेकी नहीं, बदी नहीं, बल्कि खामोशी और एक निष्पंद सांस जो न जीवन की न मृत्यु की. घुटन होती है एक नीची गंदी छत के नीचे, निचुड़ती जा रही है मेरी ताकत साल दर साल, उत्पीड़ित करते हैं मुझे यह पथरीला फर्श, यह लौ जंजीरों के बंदी मेज, यह खाट, यह कुर्सी बंधी हुई जंजीर से दीवारों के साथ ताबूत के पटरों की भांति, इस चिरतरी मुख मुर्दा खामोशी में खुद को बस एक लाश ही समझा जा सकता है.
पुढं नंगी दीवारे जेल के ख्यालात कितने अंधेरे और उदास हो तुम, कितना मुश्किल है कि बंदी हो निष्क्रिय रहना और देखना सपने आजादी के दिनों के। हर चीज यहां है कितनी खामोश बेजान फिकी, वर्षों गुजर जाते हैं यो ही कुछ पता नहीं चलता, हफ्ते और दिन कटते हैं बड़ी मुश्किल से, देता है सिर्फ ऊब इनका एक सिलसिला, लंबी कैद से हमारे ख्याल हो जाते हैं मनहूस, भारीपन महसूस होता है हमारी हड्डियों में, यंत्रणा की पीड़ा से लंबे हैं अंतिम, चार डग चौड़ी इस कोठरी में हमें जीना है पूरी तरह, हम अपने हमसफर भाइयों के लिए हमें देना होगा अपना सर्वस्व उनके लिए और उन्हीं की खातिर लड़ना होगा बदनसीबी के खिलाफ। म्हणजे अशा पद्धतीनं एकांतवासात राहणाऱ्या व्यक्तीचं मनोगत काय असतं, तो जगासाठी लढत असतो पण त्यांना त्याची कल्पनाही नसते। चार्ल्स मॅके एक कवी आहे, त्यांची कविता आहे, तुम्हाला कोणी शत्रू नाही, तुम कहते हो तुम्हारा कोई दुश्मन नहीं, अफसोस मेरे दोस्त इस शेखी में दम नहीं, जो शामिल होता है फर्ज की लड़ाई में, जिसे बहादुर लड़ते ही है उसके दुश्मन होते ही है, अगर नहीं है तुम्हारे तो वह काम ही तुच्छ है जो तुमने किया है। तुमने झूठी कस्में खाने वाले वोट से प्याला नहीं छीना है, तुमने कभी किसी गलती को ठीक नहीं किया है, तुम कायर ही बने रहे लड़ाई में, तुम्हारा कोई दुश्मन नहीं है। आणि मग त्याच्यानंतर भांडवलशाही, झारशाही, त्याच्यानंतर रवींद्र टागोरांचं भांडवलशाहीवरचं एक हे केलेलं आहे। सर हेनरी मॅनचं एके ठिकाणी त्यांनी कविता घेतलेली आहे, कानून मुजरिम करार देता है उस पुरुष या स्त्री को जो चुराते हैं आम आदमी की मुर्गियां, लेकिन छोड़ देता है बड़े अपराधियों को जो चुरा लेते हैं मुर्गियों से आम आदमी को ही। आपण बघितलं की आपल्या करोडो रुपयांचे घोटाळे करून परदेशात जाणारे निवांत असतात आणि 1,000-2,000 रुपये जे भरू शकले नाही त्यांच्यावरती जप्ती येते, त्यांची अब्रू घालवली जाते। पुढं इंटरनॅशनल म्हणून 1871 साली रशियामध्ये ज्यावेळेला राजक्रांती चालू होती किंवा त्याच्यानंतर एक कविता लिहिली गेलेली आहे, ती इंटरनॅशनल कविता आहे। त्याच्यानंतर 24 एप्रिल 1752 सालची एक महत्त्वाची कविता आहे। म्हणजे असं जगातलं अतिशय अतिउत्कृष्ट साहित्याच्या नोंदी भगतसिंगांनी त्यांच्या ग्रंथात केलेल्या आहेत। मग समाजवादाचं ध्येय काय आहे, त्याच्यानंतर नेता कार्लाईलच्या पद्धतीनं नेता कसा आहे, खराब नेते कोण आहेत, दरसोडपणा करणारे अपात्र नेते कसे असतात, जनसमुदाय कसा असतो, जनसमुदायाबद्दल ते म्हणतात की तो ताकदवान जानवर आहे पण त्याला ते त्या ताकदीचा अहसास नव्हतो, एखादं लहान पोरग सुद्धा त्याच्या नाकामध्ये नकेल टाकून हे करत असतो। लाम इस्रायलमध्ये व्हिक्टर युगची भूमिका त्यांनी हे केलेली की जोपर्यंत दारिद्र्यामुळे होणारी माणसाची दुर्गती, भुकेमुळे स्त्रीची होणारी अधोगती आणि अज्ञानापोटी होणारी मुलाची दुर्बलता, या तीन समस्या सुटणार आहेत तोपर्यंत समाजामध्ये त्रास राहणारच आहे। लॉ वरती त्यांनी 11 ते 12 पानं त्यांच्या डायरीमध्ये नोंद केलेली आहे। मी वकील असल्यामुळे मला माहिती आहे की त्यांनी ऐतिहासिक विधीशास्त्र किंवा नीतीशास्त्रीय कायदा आणि न्याय, इंग्लंडमध्ये कुठले कायदे आहेत, महाद्वीपात कुठले आहेत, असं सगळं विश्लेषणातून चर्चा केली। कायदेशीर सक्तीचे कायदे कुठले, भौतिक कायदे कुठले, नैसर्गिक कायदे कुठले, प्रचलित कायदे, परंपरागत, व्यावहारिक, आंतरराष्ट्रीय, नागरिक व राज्यांचे पर्सनल कायदे कुठले, याच्यावरती त्यांनी चर्चा केलेली आहे। म्हणजे 21-22व्या वर्षी ही व्यक्ती काय काय करते, शिक्षेचं महत्व त्यांनी दिलेलं आहे। ड्रॅकोनियन कायदा कसा होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो लहानसहान गुन्ह्यासाठी सुद्धा फाशीची शिक्षा देणाऱ्या ड्रॅकोला एकदा विचारलं जातं की तू वेगवेगळ्या शिक्षा का देत नाहीस, तर त्यावेळी तो विकृतपणे म्हणतो की लहानसहान गुन्ह्यासाठी तर हीच शिक्षा असायला हवी, म्हणजे फाशी आणि जन्मठेप, मोठ्या गुन्ह्यांसाठी यापेक्षा मोठी शिक्षा त्याला सुचू शकली नाही। आणि म्हणून एखादा अन्यायकारक कायदा असला की त्याला ड्रॅकोनियन कायदा म्हणतो, त्याचं कारण हे आहे। मग दिवाणी खटले कसले, नायब फौजदारी कसले, देहदंडाचं औचित्य काय, की भगतसिंग म्हणतात की एखादा विषारी साप असेल आणि तो चावला की आपला मृत्यू होणार असेल, तर एखाद्याला चावला तर त्याला मारून टाकलं पाहिजे कारण तो पुन्हा दुसऱ्याला चावू शकतो। म्हणजे अशा पद्धतीनं देहदंडाचं औचित्य काय आहे त्याच्यावरती ते म्हणतात। विदेशी परावलंबनाबद्दल ते म्हणतात। स्पार्टाबद्दलची चर्चा आहे। जीवनाच्या हेतूबद्दल भगतसिंग म्हणतात की जीवनाचा हेतू मनावर नियंत्रण ठेवणे नाही तर त्याला सुसंगत विकास करणे, मेल्यानंतर मोक्ष मिळवणे नव्हे तर याच जगात त्याला सर्वोत्तम उपयोग करणे आहे, केवळ ध्याधारणेमध्ये नव्हे तर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्षात सत्य शिव सुंदरचा अनुभव घेणे आहे, सामाजिक प्रगती काही जणांच्या भरभराटीवर नव्हे तर बहुसंख्य लोकांच्या समृद्धीवर अवलंबून असते। सामाजिक प्रगती आपल्या देशामध्ये 4-2
बिझनेसमॅन मोठे झाले की देशाची प्रगती झाली आपण मानायला सुरुवात केली तर आपलं किती नुकसान होईल याच्यावर लक्षात घ्या. आणि जेव्हा सामाजिक राजकीय औद्योगिक जीवनात संधीची समानता असते तेव्हाच आत्मिक लोकशाही आणि सार्वत्रिक बंधुभाव प्राप्त केला जाऊ शकतो. इथे भगतसिंग यांनी काय केलंय, ती जी 400 पानांची डायरी मिळालेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स केलेत, कायद्याचं सेक्शन, इतिहासाचा, राज्यशास्त्राचा किंवा इतर गोष्टी. आणि मग राज्यशास्त्राच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अगदी रोमन स्पार्टापासून, ग्रीकांपासून, म्हणजे ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, त्याच्यानंतर स्पिनोझा असतील, त्याच्यानंतर एपिक्युरसवादी, सिनिकवादी, स्टोईकवादी, रोमन राज्यव्यवस्था, युजेजस म्हणजे नॅचरलमध्ये, मध्ययुगामधल्या फिलॉसॉफरशी, मॅक्युअलीपर्यंत आलेले आहेत. म्हणजे असं जगातलं सगळं, युनियनॉज काय म्हणतो, बुकानन काय म्हणतो. म्हणजे एखादं हे ग्रंथ वाचताना मला हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी विल्डेरांचं जो ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या फिलॉसॉफरची माहिती दिलेली आहे ते मी वाचतोय की काही वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं असं वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळं ही डायरी अतिशय सुंदर आहे. आणि भारताबद्दलचा भाग त्यांनी घेतलेला आहे की त्याच्यामध्ये पुढं परदेशी याच्यामध्ये स्पिनोझा, फुफेंडर, लॉक यांचे वेगवेगळे मतं काय आहेत. क्रांतीचा अधिकार म्हणजे सरकार जेव्हा आपले कर्तव्य पूर्ण करण्यास म्हणजे व्यक्तिगत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते तेव्हा क्रांती न्याय ठरते. रुसो म्हणतो की समानतेसाठी कोणताही माणूस इतका श्रीमंत असू नये की तो दुसऱ्याला विकत घेऊ शकतो आणि कोणताही माणूस इतका गरीब असू नये की त्याच्यावर स्वतःला विकायची वेळ येईल. टोकाच्या विषमता निरंकुश सत्तेचा मार्ग करतात आणि म्हणून टोकाच्या विषमता समाजात असता कामा नये. आणि विक्टर युगाचं एमएलए आणि सामाजिक करार हे दोन्ही त्यांच्या जन्मस्थळी जिनेवात सुद्धा जाळली गेले होते याची नोंद त्यांनी केलेली आहे. धर्माबद्दल काय म्हणतात, बळ, समानता, फ्रेंच क्रांतीबद्दल, अमेरिकन क्रांतीबद्दल असं वेगवेगळं त्यांनी लिखाण पूर्ण केलंय. जर मित्रांनो भगतसिंग असते तर आपल्या देशाला केवढं मोठं हे मिळालं असतं. म्हणजे पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्यानंतर त्यांच्यापेक्षा 20-25 वर्षांनी लहान असलेले भगतसिंग आपल्या देशाला किती, म्हणजे त्यांचं 7 आणि 17 इंदिरा गांधी, म्हणजे इंदिरा गांधीपेक्षा 10 वर्षांनी मोठे भगतसिंग होते. त्यांनी डायरीच्या 126 पानावरती रशियन प्रयोगावरती काही पुस्तकांच्या नोंदी केल्यात. फेस अँड माइंड ऑफ बोल्शेविझम, सेकंड रशिया, तसरं रशियन रिव्हॉल्युशन, बोल्शेविस्ट रशिया, लिटरेचर अँड रिव्हॉल्युशन, मार्क्स लेनिन अँड सायन्स, मार्क लेनिन अँड सायन्स ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे ह्या ग्रंथांच्या नोंदी करणं. आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सगळं समजावून सांगायचा प्रयत्न करणं, म्हणजे त्यांनी जे हत्यानवे यज्ञ, म्हणजे ही पण नोंद त्यांनी केलेली आहे की एका साक्षीला, म्हणजे फुटलेल्या साक्षीदाराचा खून केल्यानंतर त्याचं कौतुक करणार हे केलेलं आहे. म्हणजे भगतसिंगाच्या आयुष्याकडे जर तुम्ही बारकेन बघितलं तर तो विनोदी आहे, खोडकर आहे, मिश्किल आहे, दंगेखोर आहे, बोलसटपणाचे भाव चेहऱ्यावर ठेवून पोलिसांच्या मित्रांच्या तंगड्या खेचणार आहे, संगीत गाण्यामध्ये रमणारा, स्वतः गाणारा, चित्रपट आवडणारा, पोहणे, नौकाविहार आणि रात्रोरात्र चर्चा करणारा, रस घेणारा, किशोरवयात देशाची दुरावस्थ पाहून रात्री घराच्या छपरावर जाऊन एकटाच अश्रू ढाळणारा, नितळ पारदर्शी असता युवा क्रांतिकारक. लहानपणी त्यांनी वयाच्या 11 वर्षी त्याच्या आजोबाला पत्र लिहिले आणि त्याच्या सांगितले की संस्कृतमध्ये मला 150 पैकी 110 मिळाले. म्हणजे एवढा हुशार मुलगा आहे. संस्कृत, उर्दू, हिंदी, इंग्लिश, म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रत्येक डायरीच्या ह्या डायरीमध्ये एका साईडला त्याचं हस्ताक्षर आहे आणि एका साईडला ते टायपिंग केलेलं आहे रोमन याच्यामध्ये, इंग्लिश हस्ताक्षर. डायरी पूर्ण इंग्लिशमध्ये त्यांनी लिहिलेली आहे. 13 तारखेला म्हणजे 13-14 वर्षाचं असताना त्यांनी आजोबांना पत्र लिहिलंय आणि मी सगळं इथं ठीक आहे, एक जुनं पुस्तक मला विकत मिळाले आणि फार स्वस्त मिळाले, हे 13 वर्षे आजोबांना सांगतोय. आणि त्याच्यातली एक उर्दूमध्ये उलटी रेष लिहिलेली आहे, रेल्वे कर्मचारी सध्या संपाची तयारी करत आहेत, पुढच्या आठवड्यानंतर लगेच संप सुरू होईल अशी अपेक्षा, म्हणजे ब्रिटिशांना पोलिसांच्या लक्षात येऊ नये या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे म्हणून उर्दूमध्ये. आणि ते उलटं, म्हणजे उर्दू नॉर्मली डावीकडून उजवीकडे लिहिलं जातं, त्यांनी उजवीकडून डावीकडे असं उलट्या पद्धतीनं उर्दूमध्येच लिखाण केले, अक्षर उर्दू वापरलेत आणि पद्धत हे केली. आणि तसं हे करून त्यांनी 13-14 वर्षे ब्रिटिशांना किंवा पोलिसांना फसवायचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी एक पत्र तुम्हाला लहानपणी त्यांनी 15-16 वर्षी वडिलांना पाठवलं होतं की त्यांची आजी जी आहे ती त्यांच्या लग्नाबद्दल आग्रह करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला लवकर लग्न होत होती, ते पळून गेलेले आहेत. आणि वडिलांना पत्र लिहिले की माझे जीवन भारतीय, आदरणीय पिताजी नमस्ते,
माझे जीवन भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांच्या उच्च ध्येयासाठी अर्पण करण्यात आले आहे, त्यामुळे आरामदायी व प्रापंचिक सुखाचे आकर्षण यांना माझ्या जीवनात काही स्थान नाही. तुम्हाला आठवत असेल की मी लहान होतो तेव्हा आजोबांनी माझ्या मुंजीच्या वेळी जाहीर केले होते की मला देशसेवेसाठी अर्पण करण्यात आले आहे, म्हणूनच मी त्यावेळीची प्रतिज्ञा पूर्ण करत आहे, तुम्ही मला माफ कराल अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर शेवटची जी पत्र आहेत ते जयदेवला पत्र पाठवतात 3 जून 1930 आणि त्याच्या ते म्हणतात की अरे त्या दिवशी बी के दत्त मोकळ्या मनस्थितीत नव्हते, बटुकेश्वर दत्त, पण मी एकट्यानेच बूट वापरणे मला फार अवघडल्यासारखे वाटते, म्हणून मी आशा करतो की पुढच्या भेटीच्या वेळी आणखी एक बुटाचा जोड इथे पोहोचवा. परत सोबत छाती 34 कंबर 29 अशा मापाचा सदरा पाठवून द्या. शेक्सपिरियन कॉलरचा आणि अर्ध्या भायांचा असावा, तो सुद्धा बी के दत्तासाठीच हवा आहे. म्हणजे स्वतःसाठी ज्यावेळेला एखादी गोष्ट हवी आहे त्यावेळेला आपल्या मित्राला पण ती मिळाली पाहिजे, याच्यावरती त्यांचा कटाक्ष होता. आणि शेवटची पत्र जी आहेत भावांना त्यांनी म्हटलेलं आहे की ज्यावेळेला भेटायला येतात त्यावेळेला म्हणतात घाबरायचं कारण नाही आणि घाबरून काही साध्यही होणार नाही, तुम्ही घाबरू नका. जीवन फार निष्ठुर आहे, हे जग फार कोडगे आहे, सर्व लोक फार निर्दयी आहेत, केवळ प्रेम आणि हिमतीच्या जोरावरच जगता येईल. आणि शेवटचं पत्र त्यांनी धाकट्या भावाला जे लिहिले कुलतारला, त्याच्यामध्ये शेवटी ते म्हणतात हवा में रहेगी मेरे ख्याल की बिजली, ये मुस्ते खाक है फानी रहे रहे न रहे. म्हणजे वातावरणात माझ्या विचारांची आठवणीची वीज चमकत राहील, मुठभर धूळ क्षणभंगूर आहे, राहिली तर राहिली नाही तर नाही. आणि शेवटी ते म्हणतात अच्छा निरोप घेतो देशवासियांनो, आनंदी रहा, आम्ही दूरच्या प्रवासाला निघतो आहोत, हिम्मत सोडू नका, नमस्ते. आणि अशा पद्धतीनं भगतसिंगांचं हे संपूर्ण आयुष्य एका क्रांतिकारकाचं असलं तरी एका तत्वयोद्ध्याचं आहे. भारताचं कल्याण हवं आणि भारताच्या माध्यमातून जगाचं कल्याण हवं याच्यासाठी आंतरिक ओढ आहे आणि पूर्णपणे सिस्टमॅटिक त्यांच्या मनामध्ये आराखडा तयार आहे. अशा व्यक्ती आपल्या देशात वारंवार जन्माला याव्यात आणि आपल्या देशाचं आणि आपल्या देशाबरोबरच वसुधैव कुटुंबकम जे आपण म्हणतो उदारचरितानाम तो वसुधैव कुटुंबकम, असे उदारचरित आणि खऱ्या अर्थानं उदारचरित शब्दछलाच्या पाठीमागं लपणारे खोटे ढोंगी विश्वशांती विश्वप्रेमवाले नको तर ते खरे प्रेमवाले आपल्याला मिळव, ही आणि भगतसिंगांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आजचं हे पुष्प आपण इथं संपूया. जय हिंद.